वही तुझे सर्व मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि या ठिकाणी आजच्या व्याख्यानासाठी उपस्थित असलेले नांदेड आणि नांदेडच्या बाहेरचे सुद्धा कैलासवासी नरहर कुरुंकरांच्यावरती प्रेम करणारे प्रशिक्षक होते. सर्वप्रथम मला या व्याख्यानमालेसाठी बोलावून गुरुजींना श्रद्धांजली वाहण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. आता श्रीयुत पांडे सरांनी उल्लेख केला त्याप्रमाणे माझी आणि गुरुजींची त्यांच्या शेवटच्या काळामध्ये खूप जवळून ओळख झाली आणि त्या ओळखीमध्ये केवळ अकॅडमिक नातं ज्याला म्हणतो आपण अशा प्रकारचं होतं. माझी एक विचारपद्धती त्यांना ॲप्रिसिएट केली आणि माझ्या दृष्टीने ते तेव्हाही एक महाराष्ट्रातले अत्यंत मुख्य असे विचारवंत आणि वक्ते होतेच. त्यामुळे आमचे सूर दमले आणि त्याचा एक परिणाम म्हणून माझ्या पहिल्याच लेखसंग्रहाला त्यांनी प्रस्तावना लिहिली आणि मला आशीर्वाद दिला. आज मी जो काही आहे त्यात निश्चितपणे गुरुजींच्या या आशीर्वादाचा वाटा आहे एवढं मी निश्चितपणे या ठिकाणी आपण सांगू इच्छितो. मी ज्या विषयांच्यावरती लिहिलं किंवा मी बोललो ते विषय बरेचसे गुरुजींच्या विषयांच्या जवळपास जाणारे किंवा आमच्यामध्ये याला कॉमन इंटरेस्ट म्हणतो आपण तो होता. मग ते प्राचीन भारतीय नाट्यशास्त्र असेल, संगीत असेल, शिवचरित्र असेल, मराठ्यांचा इतिहास असेल, आधुनिक काळातील हिंदू मुसलमानांचा प्रश्न असेल, हे सगळे माझ्याही आवडीचे विषय होते आहेत, ते गुरुजींच्याही आवडीचे होते. त्यामुळे त्या अर्थाने गुरुजी आणि मी हे आम्ही एकाच बिरादरीतले आहोत असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली त्याबद्दल मी स्वतःला नशीबवान समजतो आणि परत एकदा संयोजकांचे मनापासून आभार मानतो. लोकमान्य ते महात्मा हा माझ्या या दोन व्याख्यानांचा विषय आहे. त्यावरती हा दोन खंडातला ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला आपल्याला कल्पना आहे. त्याला वाचकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. तो अगोदर साप्ताहिक सकाळमध्ये लेखमालेच्या रूपाने प्रकाशित होत होता तेव्हाही त्याला चांगला प्रतिसाद मिळत होता. ग्रंथालाही चांगला प्रतिसाद मिळाला, पुरस्कारही मिळाले. या सगळ्या ग्रंथ लेखनाच्या मागे माझी जी भूमिका आहे मग ती तुकाराम दर्शन किंवा लोकमान्य ते महात्मा, मी मुख्यत्वे महाराष्ट्राचा अभ्यासक आहे. महाराष्ट्रामधला लोकव्यवहार ज्याला म्हणतो आपण, की ज्या लोकव्यवहारामध्ये राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण, नाटक, सिनेमा, कीर्तन, प्रवचन, तमाशा, कला सगळ्या गोष्टी येतात, काहीही त्याच्यात बाहेर राहत नाही. खेळ अगदी क्रिकेट कबड्डीपासून तर होतो तो कुस्तीपर्यंत सगळे त्याच्यामध्ये येतात. तर हा सगळा माझ्या अभ्यासाचा आणि आवडीचा विषय आहे. म्हणून माझा जो मुख्य शोध आहे तो महाराष्ट्रातील किंवा मराठी माणसाच्या सांस्कृतिक स्वभावाचा शोध आहे आणि या शोधाला अनुकूल अशी ठिकाणं मी शोधत असतो. म्हणजे ज्याप्रमाणे शिकारी असं माचन बांधून बसत असतो आणि काय दिसतं आपल्याला निहाळत असतो, तसं हा एक प्रकारचा कुठे टिळणीचा बुरुज मिळतो का, की जेणेकरून मला महाराष्ट्र दिसेल, महाराष्ट्रातली माणसं दिसतील, त्यांच्यातले संघर्ष दिसतील, त्यांचं राजकारण मला उलगडेल अशा शोधामध्ये मी असतो. आणि सुदैवाने हे बुरुज मला उपलब्ध झाले. त्यातला पहिला बुरुज म्हणजे अर्थात तुकाराम महाराज. तर तुकाराम महाराजांचं नाव माझ्या जरी पुस्तकामध्ये असतं तुकाराम दर्शन, तरी ते तुकाराम महाराजांचं दर्शन नाही, म्हणजे तो तुकोबांच्यावरचा ग्रंथ नाही, तो महाराष्ट्रावरचा ग्रंथ आहे. महाराष्ट्राने तुकोबांचं कसं दर्शन घेतलं आणि त्या दर्शनातनं महाराष्ट्राचं दर्शन आपल्याला कसं होतं, असा तो एक प्रकारचा आरसा आहे महाराष्ट्राच्या समोर घडलेला. म्हणून तो महाराष्ट्राचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा अभ्यास आहे. कारण महाराष्ट्रातल्या गेले 350-400 वर्षातल्या सगळ्या महत्त्वाच्या कर्त्या पुरुषांनी आणि महत्त्वाच्या सामाजिक सांस्कृतिक समूहांनी तुकोबांना काही ना काही प्रतिसाद दिलेला आहे. तुकोबांना डावलून कोणी जाऊ शकत नाही. एखाद्याने नाही दिला तुकोबांना प्रतिसाद, तो दुर्लक्ष केलं तर तो सुद्धा
त्याचा स्ट्रॅटेजिक भाग समजायचा, त्याच्यातही त्याचं राजकारण असतं असं समजायचं. अशा प्रकारे जर ह्या वेगवेगळ्या काळात तुकोबांना दिले गेलेले प्रतिसाद आपण व्यवस्थित मांडले आणि त्याचं विश्लेषण करीत गेलो, तर आम्हाला महाराष्ट्राचा एक वेगळा सांस्कृतिक इतिहास उपलब्ध होतो की ज्या गोष्टी कदाचित दुसऱ्या दृष्टिकोनातून दिसल्या नसत्या आपल्याला, त्या दिसू लागतात. म्हणून मी तो एक महाराष्ट्राचा अभ्यास महाराष्ट्राच्या पुढे ठेवला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला वगैरे, त्याबद्दल मी निश्चितपणे महाराष्ट्रातल्या तोखंदळ वाचकांचे आभार मानतो. पण तो ग्रंथ लिहित असतानाच मला दोन बुरुजांची उपलब्धी आणखी झाली, आणि ते बुरुज म्हणजे एक लोकमान्य टिळक आणि दुसरा महात्मा गांधी. त्यातले महात्मा गांधी हे काही महाराष्ट्रातले नव्हेत, महाराष्ट्राचे नव्हेत प्रांतिक दृष्टिकोनातून, पण गांधीजींचा पॉइंट ऑफ व्ह्यू इतका महत्वाचा की महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांनी गांधीजींना स्वतःचं मानलं, आपलं मानलं. काही लोकांनी गांधीजींना भयंकर विरोध केला. या दोन्ही गोष्टी अत्यंत प्रेम आणि अत्यंत त्याग आणि अत्यंत द्वेष आणि अत्यंत विरोध ह्या सगळ्या गांधीजींना महाराष्ट्राकडनं मिळाल्या. तर हे का झालं, तर याचं मुख्य कारण म्हणजे हे असं माझं लक्षात आलं आणि ते लोकमान्यावरचं लिहितानाच लक्षात आलं, तुकाराम दर्शन लिहिताना, की लोकमान्य टिळकांच्याकडं भारताचं नेतृत्व होतं स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये, किंबहुना संपूर्ण ब्रिटिश काळामध्ये संपूर्ण भारताला मान्य झालेला जर कोणी नेता असेल पहिला, तर तो लोकमान्य टिळक होता आणि तो नेता महाराष्ट्रातला होता. त्यामुळं महाराष्ट्र हा भारताचा स्वाभाविक राजकीय नेता आहे असं महाराष्ट्राला वाटणं हे स्वाभाविक होतं, आणि ते इतर प्रांतातल्या लोकांनीही जवळजवळ मान्य केलं होतं की भारतातल्या या सगळ्या लढ्याचं नेतृत्व हा जो बडादादा हा महाराष्ट्र आहे आणि ते टिळक आहेत. आता अशा परिस्थितीमध्ये लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाल्यानंतर हे नेतृत्व महाराष्ट्राकडे यावं असं महाराष्ट्रातल्या काही लोकांना टिळकांच्या अनुयायांना वाटणं आणखी स्वाभाविक होतं, ते मनुष्य स्वभावाला धरून आहे. पण तसं झालं नाही, ते नेतृत्व गांधीजींच्याकडे गेलं. त्यामुळे लोकमान्य टिळकांच्या अनुयायांमध्ये गांधीजींना स्वीकारायचं की नाकारायचं किंवा गांधींबद्दल काय भूमिका घ्यायची असा एक प्रेत निर्माण झाला. हे जे राजकीय नेतृत्वाचं संक्रमण होतं, साध्या भाषेत म्हणजे पुढारी पालट होता, तो कसा घ्यायचा, त्याला कन्फ्रंट कसं व्हायचं, हा त्या काळच्या महाराष्ट्रामधला मुख्य प्रश्न होता, कळीचा प्रश्न होता. आणि त्याला प्रतिसाद देताना तो नीट दिला गेला नाही आणि त्यातनं महाराष्ट्राची काही वैविक पॉईंट्स, काही मर्मस्थानं, काही व्यंगस्थळं अशी उघड झाली. मराठी माणसाचा स्वभाव आपल्याला दिसला, समजला, आणि त्या काळामधल्या त्या संघर्षाचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावरती बरेच झाले. आज सुद्धा आपलं जे राजकारण आहे त्या राजकारणाच्या मागे कुठेतरी हे अदृश्य दडपण असतं आणि मग आपण महाराष्ट्र मागे पडतो वगैरे वगैरे नेहमीची चर्चा करत राहतो. तर म्हणून महाराष्ट्राचं दर्शन हे या आपल्याला राजकीय संक्रमणाचा अभ्यास करता करता होतं, म्हणून हे दुसरं एक प्रकारचं महाराष्ट्राचं दर्शन आहे, ते घडवण्याचा मी प्रयत्न या ग्रंथातून केला, एका राजकीय संक्रमणाचा अभ्यास. आणि दुसरा मुद्दा असा आहे की हे संक्रमण जरी राजकीय असलं, मुख्यत्वे राजकीय संक्रमण आहे, नेतृत्वामधला बदल आहे, पण त्याचे प्रतिसाद हे महाराष्ट्रातल्या सगळ्या क्षेत्रांच्यावरती पडले. असं एकही क्षेत्र नव्हतं महाराष्ट्रामधलं की ज्याच्यावरती या बदलाचे परिणाम घडले नाहीत. मग अशी मी एक यादीच दिली की मग महाराष्ट्रामधली कीर्तन असतील, महाराष्ट्रामधली प्रवचन असतील, महाराष्ट्रामधले खेळ, महाराष्ट्रामधलं नाटक, महाराष्ट्रामधला सिनेमा, महाराष्ट्रामधली धर्मचर्चा, महाराष्ट्रामधली नैतिक चर्चा, महाराष्ट्रातलं इतिहास लेखन, या महाराष्ट्रातली कुस्तीसुद्धा, या सगळ्या गोष्टींच्यावरती या संक्रमणाचे परिणाम झाले. म्हणून ते परिणाम या निमित्ताने मला पुढे मांडायचे होते आणि त्यातनं महाराष्ट्राला समजवून घ्यायचं होतं, ते काम मी यथाशक्ती केले. ही साधारणपणे त्या ग्रंथाच्या मागची पार्श्वभूमी. आता हे मला दिसलं केव्हा पहिल्यांदा, हा एक मला समजतं की आपल्या पुढे हा कुणाचा करायला काहीच हरकत नाही. मी तुकाराम दर्शन लिहित होतो तेव्हा मला एक गोष्ट अशी जाणवली की 1920 साली लोकमान्य टिळक गेले आणि महात्मा गांधींचं नेतृत्व उदयाला आलं. तर टिळकांचे जे अनुयायी होते, टिळकांच्या अनुयायांमधले कट्टरपंथी म्हणूयात, त्यामधले एक महत्वाचे म्हणजे
भालाकार भोपटकर, भास्करराव भोपटकर त्यांचं नाव, ते बारा नावाचं वर्तमानपत्र चालवायचे आणि कट्टर अशा प्रकारचे धर्मवादी हिंदुत्ववादी होते, सनातनी वृत्तीचे होते आणि बोलायला यायला फटकळ होते, प्रसंगी सभ्यतेची सीमाही सोडेल, त्यामुळे त्यांच्या भाषणाला लोकांची भरपूर गर्दी व्हायची भालाकार भोपटकरांची। पण ते असो, तर या भाल्यामधून त्याने एकदा दोन गोष्टी सुचवल्या पहिल्यांदा, म्हणजे एक गोष्ट सुचवली आणि दुसऱ्या गोष्टी क्रमी येतो काय झालं ते। त्यांनी असं सूचित केलं की लोकमान्य टिळक जिथे राहतात राहायचे, जिथे त्यांनी केसरी वर्तमानपत्र चालवलं बरेच दिवस, तो वाडा त्यांना बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी विकत दिला होता कमी किमतीमध्ये। त्याची वेगळी हिस्ट्री आहे, कदाचित ओघामध्ये मी सांगू नाही जाईन ती। आणि हा वाडा गायकवाड वाडा या नावानेच ओळखला जात असायचा अगदी परवापर्यंत। मधल्या काळात त्याचं नामकरण केसरी नामांतर म्हणून केसरी वाडा असं झालं, अलीकडच्या काळात गेल्या काही वर्षांपूर्वी त्याला टिळक वाडा असं म्हटलं जातं, पण तो मुळातला गायकवाड वाडा। तर भालाकारांनी सुचवलं की गायकवाड वाड्याचं नामकरण सज्जन वाडा असं करावं, म्हणजे कशाला अनुसरून की सज्जनगड हा जो समर्थ रामदासांच्या निवासाचा आणि हेडक्वार्टर ज्याला म्हणतो आपण तो ते होतं, त्याप्रमाणे हे आधुनिक काळातले समर्थ रामदास आहेत म्हणून त्यांच्या आपण सज्जनगड हे नाव द्या। ही सूचना अतिशय इनोसेंट वाटेल एखाद्याला, काही हरकत नाही, म्हणजे चांगली गोष्ट आहे की ते तिथं थांबलं नाही प्रकरण। पुढे त्यांनी प्रचलित राजकारणाचं विश्लेषण करताना लोकमान्य टिळकांना रामदास स्वामी ठरवलं, ठीक आहे याला हरकत नाही, आणि महात्मा गांधींना त्यांनी तुकाराम ठरवलं आणि असं लिहिलं की लोकमान्य टिळक हे समर्थ रामदास असून गांधी हे आणि तो शब्द पहा टाळपिट्या तुकाराम आहे। गांधी म्हणजे टाळपिट्या तुकाराम। आणि मग तो सगळा जो डिस्कोर्स झाला 19व्या शतकाच्या अखेरीस पासून 20व्या शतकाच्या पूर्वार्धात चालू राहिलेला, तो तुकाराम आणि रामदास तुलनेचा, आणि समर्थ रामदास म्हणजे ज्यांनी महाराष्ट्र घडवला, शिवाजी महाराजांना काय गुरुपदेश दिला, बळ दिलं, उभं केलं आणि वगैरे वगैरे, स्वराज्याच्या सिद्धीमध्ये एक असं कॉन्ट्रीब्युशन केलं, आणि त्याच्या उलट तुकाराम आणि इतर वारकरी संत म्हणजे त्यांनी महाराष्ट्राला पंगू दुर्बळ वगैरे बनवलं, ही जी राजवाड यांची थिअरी तीच अशी पुढे चालू राहिली। म्हणून तुकाराम रामदास ह्याचं कंटिन्युएशन पुढे इथल्या महाराष्ट्रातल्या काही लोकांनी रामदास आणि सॉरी टिळक आणि गांधी यांच्यामध्ये पाहिलं। म्हणून माझ्या लक्षात ती गोष्ट आली की अरे हे इथे समजेल नाही, म्हणजे लोकमान्य ते महात्मा हे तुकाराम दर्शनचंच एक कंटिन्युएशन झालं। तिथे मला तो मुद्दा सुचला की इथे आपल्याला हा एक वेगळ्या ग्रंथाचा विषय होतो की लोकांनी तुकोबा लोकांनी आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी लोकमान्य टिळक ते महात्मा गांधी हे संक्रमण कसं पाहिलं, त्यातल्या एका गटाने असं पाहिलं की तुकोबांना त्यांनी गांधींप्रमाणे गांधींना तुकोबांच्याप्रमाणे मानलं, पण ते मानताना ते काही चांगल्या अर्थ करणारे मानलं असं नव्हे तर तुकोबांच्याबद्दलच्या पूर्वग्रहांच्या चष्म्यातून मानलं। तर हे जवळजवळ तिथंच पक्क झालं आणि मग मी तो पुढे अभ्यास करत गेलो आणि लिहित गेलो, मला वाटतं एवढी पार्श्वभूमी पुरेशी आहे। असो, आता लोकमान्य ते महात्मा या संक्रमणाची सुरुवात कदाचित कालानुक्रमे जर आपण गेलो तर आपल्याला दिसेल की 1920 साली 31 जुलैची रात्र किंवा 1 ऑगस्टची पहाटे अशा या संक्रमणाच्या काळामध्ये लोकमान्य टिळकांचा सरदार गृहामध्ये मृत्यू झाला आणि 1 ऑगस्टलाच गांधीजींनी आपलं असहकारितेचं आंदोलन मुंबईत सुरू करायचं ठरवलं होतं, त्याप्रमाणे सगळी अनाउन्समेंट वगैरे झालेली होती। म्हणजे हे संक्रमण असं झालं व तिथपासून त्याची सुरुवात करायची का हा प्रश्न आहे। तर ऐतिहासिक दृष्टिकोनातून जरी ते तारखावारांच्या दृष्टिकोनातून तसं दिसलं पण अवस्था तशी नाही। मुळात लोकमान्य टिळकांचं नेतृत्व इथे कसं उभं राहिलं, महाराष्ट्राने ते कसं स्वीकारलं, भारतामध्ये ते कसं रुजलं हे आपल्याला आधी पाहायला पाहिजे आणि मग आपल्याला गांधीजींच्याकडं वळता येतं। म्हणून मी त्याच्या मागे गेलो। तर कुठनं म्हटलं सुरुवात करावी या सगळ्या प्रक्रियेची, तर 1908 हा मला एक बिंदूदार बरा वाटला। तो कुठला बिंदू आहे की 1908 या साली
लोकमान्य टिळकांना 6 वर्षांची शिक्षा झाली राजद्रोहाच्या आरोपाखाली आणि त्यांना मंडालेमध्ये पाठवण्यात आलं आणि तिथे भारतातल्या स्वातंत्र्य लढ्याचा एक चॅप्टर संपतो 1908 मध्ये. तर तिथून आपण सुरुवात करायला हरकत नाही की 8 लोकमान्य टिळक आणि आणखीनही काही गोष्टी आहेत, मी सांगतो तुम्हाला पुढे जाता जाता असं मी ठरवलं. पण तरी देखील तेव्हाही नेमकी भारतामधली राजकीय परिस्थिती काय होती याचा वेध घेण्यासाठी आपल्याला आणखी मागं जावं लागेल निश्चितपणे. तर किती मागं जायचं, त्यातलं अगदीच सगळ्यात सोपा उपाय म्हणजे 1818 की ज्या साली पेशवाई बुडाली, मराठ्यांचं राज्य बुडालं, हा एक त्यातला इव्हेंट आहे. आणि दुसरा इव्हेंट अर्थातच 1857, त्याला काय बऱ्याच लोकांच्या मध्ये बरेच मतभेद आहेत, बंड, स्वातंत्र्ययुद्ध, अमुक काय काय देशामधल्या अनघडी आहेत. अलीकडच्या काळामध्ये नव्याने लोक लिहित आहेत, शेषराव उरांचा एक पक्ष आहे अलीकडच्या काळात, आणखीन त्याच्या अलीकडे अमरेश मिश्रा नावाच्या समृद्धांनी भला मोठा 2 खंडात्मक ग्रंथ लिहून काढला आहे. ते वेगवेगळे मतमतांतर आहेत, त्याच्या तपशिलात जायचं कारण नाही, पण तिथे सुद्धा आपल्याला पाहिलं पाहिजे की तो नाही म्हटलं तरी ब्रिटिश सत्तेचं जोखड कुठल्या का कारणाने झुगारून देण्याचा एक प्रयत्न होता. तिथे मग महाराष्ट्राचं काय नेमकं स्थान होतं, महाराष्ट्राला काय रोल मिळाला या सगळ्या प्रक्रियेत, हिंदूंचं काय म्हणणं आहे, मुसलमानांचं काय म्हणणं आहे, ब्रिटिशांनी त्यांचा कसा उपयोग करून घेतला, ब्राह्मणेतर लोक काय म्हणत होते, हे सगळं तिथं आलं. शाहू छत्रपती आणि लोकमान्य टिळक यांच्यामधला संघर्ष आला, तो 8 सालापर्यंत हे सगळं तिथं येत आहे. म्हणून तो एक संपूर्ण पटच्यापट म्हणजे हा एका अर्थाने आधुनिक महाराष्ट्राचा राजकीय सांस्कृतिक असा इतिहासच झाला. पण तो माझा मुख्य उद्देश नव्हता हे लक्षात घ्या. म्हणजे एखाद्याने असं विचारलं की ते अमुक आलं नाही, तर मग त्याच्यात का नाही आलं, तर त्याचं कारण म्हणजे मला हा मुख्य परिवर्तनाचा संक्रमणाचा काळ दाखवायचा होता, त्यासाठी मला जे आवश्यक वाटलं ते मी तिथे आणलं. हा माझ्या मेथोडॉलॉजीचा भाग आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना ते लक्षात नाही आलं की मला नेमकं काय करायचं आहे. म्हणून काही लोकांची पद्धत कशी झाली की ज्यांना पारंपरिक पद्धतीने पठडीतले ग्रंथ वाचण्याची लिहिण्याची सवय होती त्यांना हे जरा खटकण्यासारखं झालं, अटकण्यासारखं झालं की नेमकं चाललंय काय. पण तसं हे अनवट प्रकारचं लिहिणं आहे माझं, म्हणजे हा काही मी माझ्या आत्मस्तुतीचा किंवा प्रवळीचा भाग अजिबात नाही, ही वस्तुस्थिती सांगतोय. त्यामुळे हे गृहीत धरूनच तो ग्रंथ वाचायला सुरुवात करायला पाहिजे. असं नाही झालं तर मग पंधरा येतील लोकांची. पण असो, तू काही मी माझ्या समर्थनासाठी या व्यासपीठाचा उपयोग करणार नाही हे पक्क समजून घ्या. तर 1818 मध्ये पेशवाई बुडाली, मराठ्यांचं राज्य गेलं आणि ह्या गोष्टीचं आपण गांभीर्य समजावून घेतलं पाहिजे. का 20व्या शतकातल्या लोकांना सुद्धा असं का वाटत होतं की गांधीजी कोण, हे या राजकारणामध्ये उपरे आहेत, आम्हीच मराठे खरे किंवा महाराष्ट्रीयन खरे राजकारण करणारे असं का वाटत होतं. ती आपण महाराष्ट्रीय लोकांची मनोभूमिका किंवा त्यांची सायकी ही समजून घेतली पाहिजे. त्यांना हसता वगैरे कामं नाही, तर त्यांच्यावरती अन्याय ठरेल. म्हणजे मी जरी आत्मपरीक्षण करणारा असलो तरी अन्याय करणारा नक्कीच नाही हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याचं कारण असं होतं की 1818 मध्ये जे राज्य घेतलं आणि एकूण नंतर सगळा भारत इंग्रजांनी घेतला, तो मुसलमानांच्याकडनं घेतला, म्हणजे मुघल बादशाहकडनं दिल्लीच्या. ही एक औपचारिकता आहे, ही टेक्निकॅलिटी आहे. व्हर्च्युअली तो मराठ्यांच्याकडनं घेतला गेला आहे आणि या मुद्द्याची नीटशी नोंद इतिहासात झालेली नाही लक्षात घ्या. कारण आपण जर इतिहास लिखाणाची सरधोपट पद्धत पाहिली तर असं येतं ना, मुघल पिरियड आणि मग इंग्लिश पिरियड. मराठी पिरियड असं काही नाहीये इतिहासामध्ये, स्वतंत्र प्रकरण कुठे कुणी लिहित नाही. पण वस्तुस्थिती अशी आहे की इंग्रजांनी व्यावहारिक दृष्टिकोनातून, म्हणजे घटनात्मक दृष्टिकोनातून नव्हे, भारत घेतला तो मराठ्यांच्याकडे घेतला. कारण ज्या भारताचा ताबा इंग्रजांनी घेतला त्या भारतावरती त्या काळात त्यातल्या जवळजवळ 2/3 भागावरती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने मराठ्यांचा ताबा होता. किंबहुना मी असं म्हणेन की इंग्रजांनी बऱ्याच बाबतीत मराठ्यांचं अनुकरण केलं आहे भारताचं राजकारण करताना. ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. म्हणजे कसं झालं की शिवछत्रपतींचं राज्य, त्याला आपण स्वराज्य म्हणतो, ते महाराष्ट्रामधल्या काही भागामध्ये प्रस्थापित झालं. इतकंच नव्हे तर ते दक्षिणेत सुद्धा पोहोचले, जिंजीपर्यंत वेगवेगळ्या, आणि ती मराठ्यांची पॉकेट्स तिथे होती सगळी. त्याही अगोदर शाहीराजांनी जे राज्य निर्माण जागिरी निर्माण केली होती ती त्यांच्या वंशजांच्याकडे बंगलोर, तंजावर, गंगुजी राजांच्या माध्यमातून चालत आली हे आपणाला माहिती आहे. पण पुढे पेशवाई
मध्ये या गोष्टीची सुरुवात झाली. मराठ यांचं लक्ष उत्तरेकडे गेलं. आता याबाबत सुद्धा खूप लोकांची चर्चा आहे की मराठ्यांनी उत्तर गेलेच कशाला, मुळात दक्षिणेत निजाम नावाचा प्रबळ शत्रू तसाच ठेवला आणि तोच पुढे त्रासदायक ठरला वगैरे वगैरे. शेजूरकरांनी हा मुद्दा मांडलेला आहे, त्या तपशील जात नाही मी. पण उत्तरेत मराठे गेले, मराठे पूर्वेकडे सरकले. आणि आपण जर 18व्या शतकाच्या शेवटी जर पाहिलं भारतामध्ये काय काय चाललं होतं, तर आपणाला असं दिसेल की जे पारंपरिक तगडे लोक मानले जायचे, शूर वीर वगैरे वगैरे वगैरे, ते मराठ्यांच्या वचकाखाली होते. एक जाट आणि दुसरे राजपूत, त्यांना मराठ्यांना चौथाई बिवथाई द्यायला लागायचे पहिली गोष्ट. नंतर आपल्याला माहिती आहे की शिंद्यांचं एक मोठं त्या भाषेत त्या काळच्या जहागीर म्हणून आहेत, त्याला संस्थान म्हणत नसायची, संस्थान म्हणायची पद्धत नंतर आली. पण त्यांचा अमल मध्य भारतामध्ये बराच, होळकरांचा तसाच, इकडे गायकवाड गुजरात बडोदा त्या परिसरामध्ये, आणखी उत्तरेपर्यंत मराठे आहेत. पूर्वेकडे नागपूरकर भोसले गेले आणि त्यांनी ओरिसा पूर्णपणे ताब्यामध्ये घेऊन तिकडं कलकत्त्याला धडका मारला. मराठ्यांनी कलकत्ता घेऊ नये, कलकत्त्याची वाखात कलकत्त्यात येऊ नये म्हणून ब्रिटिशांनी जो खंदक करून ठेवला होता त्याचं नाव मराठा डिच, म्हणजे मराठ्यांपासून संरक्षण करण्यासाठी निर्माण केलेला खंदक असं त्याचं नाव होतं. त्यांच्या तिथे ब्रिटिशांची वखार होती. फोर्ट विल्यम नावाचा किल्ला होता, असं वखारवाचा किल्ला होता. तर अशा प्रकारे हा उत्तरेवरती मराठ्यांचा फार मोठा अंबन होता. तेवढ्याने भागत नव्हतं, दिल्लीच्या राजकारणामध्ये मराठ्यांनी हस्तक्षेप केला होता. म्हणजे हे जे पानपत नावाचं प्रकरण घडलं ते केवळ दिल्लीचं एकूण राजकारण आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी मराठ्यांनी केलेला महत्त्वाचा प्रयत्न होता, हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल. पण त्यातला मुद्दा कसा आहे की दिल्लीचा मुघल बादशाह हा भारताचा औपचारिक प्रमुख हिंदुस्थानचा, हे सगळ्यांनी जवळजवळ मान्य केलेलं होतं, ते मराठ्यांनी मान्य केलं होतं. पण मग तो आपल्या हातामध्ये असायचं राजकारण हे मराठ्यांनी केलं, जे पुढे इंग्रजांनी केलं, जे काही प्रमाणात भारताच्या इतर ठिकाणी फ्रेंच काय दिल्लीपर्यंत पोहोचू शकलं नाही, पण अनेक ठिकाणी फ्रेंचांनी करण्याचा प्रयत्न केला. तर हा मुघल बादशाह मग त्या दिल्लीतल्या दरबाराचं राजकारण, आपल्याला कल्पना आहे की त्या शाह आलम दुसरा जो म्हटला जातो त्याचे डोळे काढले त्या दिवाणाने त्याच्या त्या वजिराने आणि त्याला आपलून दिलं. ऑलमोस्ट मग तो कुठे लखनौ कुठे अयोध्या अशा याच्यात दिवस काढता. पण दरम्यानच्या काळामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी घडली ती म्हणजे प्लासीची लढाई. बंगालमध्ये प्लासीची लढाई झाली, तपशिलात जायचं मला कारण नाही. त्या प्लासीच्या लढाईमध्ये ब्रिटिशांनी त्या नवाबाचा पराभव केला आणि त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण बंगालचा सुभाच्या सुभा ब्रिटिशांच्या ताब्यात आला. ताब्यात आला म्हणजे त्यांनी बादशाहकडनं रितसर त्याची दिवाणीची सनद घेतली. तो भारताच्या इतिहासामधला एक फार टर्निंग पॉईंट आहे. अत्यंत सुपीक असा सुभा, असा प्रांत ब्रिटिशांना काहीही न करता, म्हणजे प्लासीची लढाई हा एक फार्स होता, लढाई झालीच नाही ती मुळात. त्याची अनेक वेगवेगळी कारणं आहेत, आपण तिथं होतं, आपण त्याच्या खोलात जायचं हे कारण नाही. पण पानपत आणि प्लासी याची जर आपण तुलना केली तर मराठे फुकट खडकाला धडका मारीत बसले, म्हणजे जिथे फारसं पिकत नव्हतं अशा राजस्थानमधल्या राजपुतांच्याकडनं खंड चौथाई वगैरे गोळा करायची. मग त्यांनी ते युद्ध झाल्यानंतर मराठ्यांचा जय व्हायचा, मग त्यांनी तेवढ्यापुरतं मान्य करायचं, थोडीशी थकबाकी द्यायची आणि परत पुढच्या वर्षी ती थकवायची. त्याच्यात मराठ्यांची बरीच शक्ती क्षीण झालेली दिसते आपल्याला. त्याच्या उलट इंग्रजांना मात्र बंगालचा जो घास मिळाला त्याच्या जोरावरती इंग्लंडमधली औद्योगिक क्रांती उभी राहिली असं काही लोकांचं म्हणणं आहे. प्रचंड लूट आणि प्रचंड शोषण इंग्रजांनी केलेलं आहे, हा एक वेगळा इतिहासाचा भाग. पण मग ते बादशाशी करार केला इंग्रजांनी आणि त्या कराराचा एक भाग म्हणून त्यांनी बादशाचं रक्षण करायचं आणि आपली आपल्या पलटणी बादशाच्या खर्चाने चालवायच्या अशाही भांगडी होत्या. प्रत्यक्षात बादशाला दिल्लीत जायला संधीच कुठे. शेवटी बादशाने मराठ्यांना साकडं घातलं आणि बादशाची प्रस्थापना म्हणजे पुनःस्थापना दिल्लीच्या तख्तावरती करण्याचं काम माजी शिंद्यांनी म्हणजे मराठ्यांनी केलं. आणि त्यानंतर काही दशकं दिल्ली ही मराठ्यांच्या ताब्यात होती. म्हणजे
नंतरच्या काळात आपण बघतो 57 काळात वगैरे ब्रिटिशांचे पोस्ट होते ना दिल्लीमध्ये, लाल किल्ल्यामध्ये ब्रिटिशांचं एक काहीतरी ठाणं असणार, दिल्लीच्या ठिकठिकाणी चौकामध्ये काही काही गोष्टी असणार. तसं मराठ्यांचं राज्य या प्रकारचं म्हणजे देखरेख म्हणून शेवटचं वचक म्हणून ते मराठ्यांचं होतं. म्हणजे त्यांच्या सैन्याचा पर्टिक्युलरली शिंद्यांच्या सगळा वावर दिल्लीमध्ये असायचा. म्हणजे मराठे लाल किल्ल्यात राहून बादशहा आणि दिल्लीचं राजकारण यांच्यावरती कब्जा त्यांनी केलेला होता. नागपूरकर भोसलेंची जी गोष्ट आहे की पूर्वेचा किनारा कटक सारखी महत्वाची बंदरं होती, तिथे महत्वाच्या गोष्टी मीठ मिठाचा पुढे फार मोठं महाभारत झालं मिठावरती. त्याच्यावरती गालिकाच्या काळात स्वतंत्र पुस्तक आलेलं आहे की मिठाच्या व्यापारातून ब्रिटिशांनी किती लूट केली भारताची. एक जगात चीनची मित्र देखील मागे पडेल अशा प्रकारची प्रचंड कुंपण रेषा त्यांनी कुंपण बांधलं मिठाची, कुणी बेकायदेशीरपणे आयात निर्यात करू नये म्हणून. असो, तर हे सगळं महाराष्ट्रांच्या ताब्यामध्ये होतं. ते बंदर कटक, शेवटचं बंदर जे गेलं हिंदुस्थानचं ब्रिटिशांकडं, ते कटक होतं आणि ते त्यांनी मराठ्यांच्याकडनं घेतलं. त्यामुळं ब्रिटिशांना जेव्हा जेव्हा कलकत्त्याला जायला लागायचं, मद्रासच्या ऑफिसरला किंवा मद्रासच्या वाखारीतल्या ब्रिटिश माणसाला कलकत्त्याला जायला लागायचं, तेव्हा जर तो समुद्र मार्गे गेला तर तिथेही नागपूरकर भोसलेंची गलबत त्याच्या त्याला अडवायला किंवा त्याच्याकडनं टॅक्स वसूल करायला एक्साईज घ्यायला उभे असायची. खुशकीच्या मार्गे जायला तरी देखील त्याला ओरिसातून जायला लागायचं, तिथेही मराठे असायचे. म्हणून हा शेवटचा संघर्ष जो झाला भारताचा ताबा मिळवण्यासाठीचा, तो फायनल राऊंड ज्याला म्हणतो आपण, तो फायनल राऊंड मराठे आणि ब्रिटिश यांच्यामध्ये झाला. आणि म्हणून त्या अर्थाने जे राज्य गेलं औपचारिकपणे ते मोगलांचं गेलं, पण व्यवहाराच्या दृष्टिकोनातून ते मराठ्यांचं गेलं, म्हणजे महाराष्ट्राचं गेलं. म्हणून मराठे ही भारतामधली राज्यकर्ती आणि प्रशासनकर्ती जमात होती. या ठिकाणी मला कुठेही मराठ्यांचं उदात्तीकरण करायचं नाही, मी प्रांतवादी नाही, त्यांना सांगतो इतिहास मी तुम्हाला फक्त सांगतोय. संपूर्ण भारतात अशी एकही जमात नाही की जिने संपूर्ण भारतभर राज्य केलेलं आहे, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आमर स्थापित केलं आहे. शूर लोक पुष्कळ आहेत, पंजाबी लोक शूर काय कमी शूर आहेत का? शीख काही कमी शूर नाही, राजपूत काही कमी शौर्याला नव्हते, जाट काही कमी नव्हते, पण त्याच्यापैकी कोणालाही असा संपूर्ण भारत असा ताब्यात ठेवता आलेला नाही, हे लक्षात घ्या. भारतात वेगवेगळ्या कारणामुळे वेगवेगळे लोक गेले. आता अनेक वेळेला बंगाली लोक प्रशासकीय अधिकारी म्हणून भारतभर गेले, तमिळ लोक गेले, आपल्याला माहिती गेले इंग्रजी शिकायचे, परीक्षा पास व्हायची सनदी परीक्षा, आणि त्या अर्थाने त्या प्रशासकीय सेवेत शिरून, किंवा काही लोक व्यापाराच्या निमित्ताने, माहिती आपल्याला मारवाडी लोक संपूर्ण भारतभर असतात, पण राजकारणाच्या निमित्ताने राज्य करण्याच्या साठी कुठलीही भारतातली जमात मराठ्यांच्या इतकी भारतभर पसरलेली नव्हती, हा इतिहास आहे. तेव्हा आपण आता आपली चिंता कुठे आहे की महाराष्ट्रात मुंबईतच मराठ्यांचं गाव आहे, आपण चिंता करतो. दिल्लीत काय ते आणखी वेगळाच मुद्दा, आपलं कायम रडगड असतं की दिल्लीत महाराष्ट्राला कोणी विचारत नाही. ज्या महाराष्ट्राने दिल्ली आपल्या मुठीत ठेवली होती, त्या लोकांना अशा प्रकारची चर्चा करण्याची वगैरे वेळ येईल हे तर आपण कुठे चुकतोय. जर थोडं आत्मपरीक्षण करायला पाहिजे, मग कोणाला तरी दोष द्यायचा, मग कुठं नेहरूंना दोष दे, कुठे एखाद्या गांधी गांधींना दोष दे, हे असले आपले सोपेचे सोपे उद्योग करण्यात आपले लोक एक्सपर्ट आहेत. असो, म्हणजे तोही माझा तसा डायरेक्ट विषय नाही, जाता जाता लक्षात आलं म्हणून सांगितलं. तर असो, सांगायचा मुद्दा असा की अशा प्रकारे ब्रिटिशांनी भारत जो घेतला तो मराठ्यांच्याकडनं घेतला. त्यामुळं ब्रिटिशांना भीती होती ती मराठ्यांची होती, म्हणजे महाराष्ट्रीय लोकांची होती, हे लक्षात घ्या. ब्रिटिशांनी वेगवेगळे उद्योग केले, ते कसे महाराष्ट्राला फोडणे जेव्हा तो विषय माझ्या विवेचनात पुढे येऊ शकतो. म्हणून मराठ्यांच्यापासून ते फार सावध होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात ब्रिटिशांच्या लष्करात मराठ्यांना स्थान नव्हतं, पण तो आणखी एक लष्करी शास्त्राचा वेगळा मुद्दा आहे. तर म्हणून ब्रिटिशांचा मराठ्यांच्यावरती अत्यंत कडवा अशा अशी करडी नजर होती की केलं तरी काही करतील म्हणून. आणि तसं झालं सुद्धा ना, ताबडतोब 1818 पेशवाई गेल्यानंतर महाराष्ट्रातल्या लोकांनी वेगळ्या पद्धतीने विचार मंथन सुरू केलं की हे का घडलं, आपलं कुठं चुकलं, आपण आपल्याला कसं सुधारलं पाहिजे, आपला धर्म आपला समाज याच्यात काय काय उणीवा आहेत, त्या कशा दूर करायच्या. म्हणून
1832 साली बाळशास्त्री जांभेकर यांनी वर्तमानपत्र सुरू केलं दर्पण, आणि तिथून ही चर्चा सुरू झाली. मग तिथून पहिल्यांदा धर्म सुधारणा, मग माहिती आपणाला की परमहंस सभा, मग त्याच्यातून प्रार्थना समाज, मग ज्योतिराव फुले यांचा सत्यशोधक समाज, हे सगळं जे निर्माण होत आहे ते आपला समाज सक्षम बनवण्यासाठी. कुठेतरी याच्या मुळाशी धर्मसुद्धा आहे म्हणून तोही सुधारला पाहिजे. ही संपूर्ण एक वैचारिक घुसळण महाराष्ट्रामध्ये त्या काळात होत होती. त्याच काळात वेगळ्या बाजूने आपण पाहिलं तर हा बदल स्वीकारला लोकांनी, बंगालमध्ये लोकांनी स्वीकारला, बंगालमध्ये लोकांनी त्याचं स्वागत केलं. प्राचीपासूनच्या इतिहास आहे का तर बंगालमध्ये अगोदर मुसलमानांचं राज्य होतं. शेवटी तो मुसलमानांचा बादशाह, पण त्याचा जो प्रतिनिधी म्हणजे नवाब त्याला म्हणायचं, त्याचं तिथं राज्य होतं आणि संपूर्ण रूल हा मुसलमानांचा रूल होता. तर बंगालमधल्या हिंदूंना त्या धर्मवादी मुसलमानांच्या काय म्हणत त्याला राज्यापेक्षा हे इंग्रजांचं आधुनिक राज्य जास्त आवडलं, म्हणून त्यांनी तिथं स्वागत केलं. आणि इंग्रजांनी ज्या सुधारणा आणल्या, विशेषतः शैक्षणिक सुधारणा, पहिल्यांदा इंग्रजी शिकणारे लोक आपल्याकडचे बंगाली लोक आहेत. कारण इंग्रजांना असे इंग्रजी शिकणारे लोक स्थानिक पाणीच होते ना त्यांच्या कारभारासाठी. एवढा मोठा कारभार, भारताचा एवढा मोठा देश खंडप्राय, ब्रिटिश असे असं असून किती मुठभर जे लोक जे म्हणायचे त्यात काही अतिशयोक्ती नव्हती की भारतातल्या सगळ्या लोकांनी एकाच वेळा ठुंकायचं ठरवलं तर भारतातून इंग्रज लोक वाहून जातील इंग्लंडपर्यंत, एवढे भारतातले लोक. त्यामुळे त्यांना स्थानिक लोकांच्या सहाय्यानंच मग करायला पाहिजे होतं राज्य, म्हणून मग त्यासाठी त्यांना इंग्रजी येण्याची गरज होती. ते बंगाली लोक शिकले पहिल्यांदा, म्हणून तिकडे तिकडे कारकून किंवा नंतरच्या काळात बढती मिळायला लागली. ते सगळे बाबूच लोक आहेत. आपल्याकडे अजून सुद्धा पद्धत आहे, शब्द कसे आहेत पा, तिकट बाबू असं आहे. बाबू कुठून आला तर बंगालमधल्या लोकांना लोक बाबू म्हणायचे, तिथे याची सन्मानाची पदवी होती. आपल्याकडे राव वगैरे म्हणतात किंवा कुठे जी वगैरे म्हणतात तर ते बाबू. तर ते बंगाली लोक त्या याच्यात शिकले, त्यांनी स्वागत केलं. त्यामुळे 57 सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला बंगाली औषधालाही दिसणार नाही, त्यांच्यापैकी कुणीही त्या भांगडीत पडलं नाही. पुट्टू आणखी वेगळा मुद्दा आपण तिथे सोडून देऊ. तर अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या लोकांची निश्चितपणे ब्रिटिशांना एक भीती होती, म्हणून त्यांनी महाराष्ट्रामध्ये काय काय आपल्याला हे करता येईल. तर त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली की महाराष्ट्रामध्ये दुही निर्माण करण्याचं किंवा दुही आहेत तिचा फायदा घेण्याचं सगळ्यात महत्त्वाचं इन्स्ट्रुमेंट भारतीय पातळीवर हिंदू आणि मुसलमान ते त्यांनी राजकारण खेळलं, महाराष्ट्रापुरत ब्राह्मण आणि ब्राह्मण. म्हणजे हे अगदी धाकट्या बाजीरावाच्या किंवा त्याच्याही सवाईमाधोराच्या काळामध्ये तो जो ब्रिटिश रेसिडेंट आला पुण्यामध्ये मॅलेट, त्याच्याही लक्षात आलं की कोल्हापूर छत्रपती, साताऱ्याचे छत्रपती आणि पेशवे आणि पेशव्यांचे ब्राह्मण सरदार यांचं काही बरं नाही दिसलं, यांच्या यांच्यात काहीतरी भांगडे. मग म्हणून त्यांनी ते लक्षात घेतलं की आपण याचा उपयोग केला पाहिजे, आणि तो त्यांनी प्रयोग केला सुद्धा. महत्वाची गोष्ट आहे ती इतिहासामधली. ते चिदोलकरांनी एक शब्द वापरला, त्यांना बरं कुल सापडलं असं इंग्रजांना असं त्यांनी म्हटलं. आणि बाजीराव पेशव्याला हाकलून दिलं जे ब्रह्मावर्तामध्ये त्याची पेशवाई खरंच करून, ती इंग्रजांनी आम्ही सातारच्या छत्रपतीचे कैवारी आहोत आणि मराठ्यांचा मराठ्यांची सत्ता आम्ही रिस्टोअर करीत आहोत असं लोकांना सांगत देखील, जेणेकरून महाराष्ट्रातल्या निदान एका घटकाला तरी वाटेल की हे काय परकीय राज्य नाही, आपल्याच राज्याची ती पुनर्स्थापना आहे, हे केलं. आणि नंतर पुढे थोड्याच दिवसामध्ये डलहौसी जेव्हा आला तेव्हा त्यांनी प्रतापसिंहाला पदच्युत कसं केलं ही आपण सगळे जाणतो. असं ते सगळं ब्रिटिशांचं राजकारण आहे. तर ते तेव्हापासूनच आहे, ब्राह्मण ब्राह्मणत्ववादाची जी बातमी आहे ती तेव्हापासूनची आहे. ती ब्रिटिशांनी बरोबर त्याचा हे केला. आणि तिकडे सुद्धा आता मी 57 बद्दल जे बोललो की 57 संपूर्ण उठावामध्ये एक गोष्ट स्पष्टपणे दिसली ती अशी की त्याच्यामध्ये हिंदूंपेक्षा मुसलमानांचा जास्त उत्साह आणि जास्त वाटा होता. आणि त्यामुळं हिंदू जेवढे सफर झाले, हा एक बरा शब्द वाटतो इंग्रजीमध्ये, हिंदूंना जेवढा त्रास झाला त्यापेक्षा जास्त त्रास मुसलमानांना झालेला आहे. म्हणजे त्याच्यानंतर कितीतरी दशकं मुसलमान हे इंग्रजांच्या ब्लॅकलिस्टमध्ये होते हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून तेव्हा इंग्रजांच्या मध्ये एक लक्षात घ्या, इंग्रजांच्या मध्ये सुद्धा दोन गट होते. आपल्याला नेमकं दिसतं काय, आपल्याला असं दिसतं की सर सय्यद अहमद आणि त्यांच्या राजकारणानंतर आणि नंतर
मुस्लिम लीग की स्थापना झाल्यानंतर आपल्याला हे सातत्याने चित्र दिसतं की ब्रिटिशांनी मुसलमानांची बाजू घेतलेली आहे काँग्रेसचं आणि भारताच्या स्वातंत्र्याचं राजकारण हाणून पाडण्यासाठी. म्हणून आपल्याला असं नेहमी एक भास होतो की ब्रिटिश आणि मुसलमान यांची युती आहे आणि ती होती, पण हे चित्र खरं नाही. त्याच्या अगोदर काही काळ ब्रिटिश आणि हिंदू यांची युती होती, म्हणजे ब्रिटिशांनी हिंदूंना हाताची धरून मुसलमानांचं वर्चस्व बोलण्याचाही कार्यक्रम केलेला आहे. त्यांना काय त्यावेळेला जे योग्य वाटतील ते त्यांना हाताळत करायचे ते हे समजून घेतलं पाहिजे. कारण अगोदरच्या काळात सगळ्या प्रशासकीय चौकटीमध्ये मुसलमान अंशधार नव्हता. कारण मुसलमानांनी आपण राज्यकर्ते आहोत ही जी एक प्रकारची त्यांच्या एक आणि आपला धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे, आपली भाषा ही सर्वश्रेष्ठ आहे अशा प्रकारचा जो एक कॉम्प्लेक्स त्यांच्यामध्ये होता, त्यामुळं त्यांनी इंग्रजी भाषा शिकायला सुरुवातीला कानकूच केली. हा आपला ग्रामीण बोलीतला शब्द आहे, तयार झाले नाहीत ते. ब्रिटिशांचे नोकऱ्या करायला ते तयार नव्हते आणि याचा परिणाम म्हणून ते मागे पडले की अगदी उलट झालं की ज्या बंगालमध्ये, परत बंगाल आपण एक केस स्टडी म्हणून घेऊ, जर समजा एखाद्या ठिकाणी 70% मुसलमान असतील आणि 30% हिंदू असतील, ती एक्झॅक्टली उलटी गोष्ट झाली काही काही दशकामध्ये आणि ते फार मागे पडले. म्हणजे सच्चर अहवाल आत्ता आला आणि त्याच्याबद्दल लोक बऱ्याच बऱ्याच गोष्टी बोलतात. सच्चरच्या अगोदर हे 19व्या शतकाच्या अखेरीस अशाच प्रकारची गोष्ट न्यायमूर्ती हंटर यांनी उघडकीला आणली होती की या देशात मुसलमानांची किती वाईट अवस्था आहे, म्हणजे ब्रिटिश काळामध्ये असो. तर ही गोष्ट केलेली आहे. आणि ब्रिटिशांच्या दरबारामध्ये दोन लॉबी होत्या, एक लॉबी होत्या एक प्रो हिंदू आणि एक प्रो मुसलमान. प्रो हिंदू लॉबीचं म्हणणं असं होतं की या देशामध्ये जास्त संख्या हिंदूंची आहे, त्यामुळं त्या मेजॉरिटीच्याच मताचा आपण बहुमान केला पाहिजे, त्यांच्याच मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत आणि त्यांना बरोबर घेऊन राजकारण करायला पाहिजे, ते मेजॉरिटीला दुखून चालणार नाही असं होतं ते. तर काही लोकांचं म्हणणं होतं नाही नाही आपण मुसलमानांना आताशी धरलं पाहिजे असं, त्यांच्यात तपशीलच जात नाही. मी लोकांना ते महात्मा त्या सगळ्या कोण अशा मताचे लोक होते अधिकारी त्यांचे कशाबद्दल भांडणं होती हे सगळं मी त्याच्यामध्ये वर्कआउट केलेलं आहे. पण अशा दोन लॉबीज होत्या. ते ब्रिटिशांनी हिंदूंना कधी सोडलं आणि मुसलमानांना कधी हाताशी धरलं, जेव्हा हिंदूंच्या मध्ये जागृती झाली आणि ते मागणी करायला लागले राजकीय प्लॅटफॉर्मवरती, विशेषतः काँग्रेसच्या, की आम्हाला हळूहळू का होईना स्वराज्य पाहिजे, राजकीय हक्क पाहिजे, तेव्हा ब्रिटिशांनी ठरवलं की आता हिंदूंना गुड बाय आणि याला मुसलमानांना जवळ करायचं. ही ब्रिटिशांची पॉलिसी झाली पाहिजे, हे धोरण आपण समजून घेतलं पाहिजे ब्रिटिशांचं असो. आणि पर्टिक्युलरली लॉर्ड बिपनच्या काळापासून, की जेव्हा त्यांनी स्थानिक स्वराज्य वगैरे लोकांना द्यायला सुरुवात केली, तेव्हापासून ही गोष्ट घडली. तर ही मी तुम्हाला या सगळ्यात मोठ्याची बॅकग्राऊंड म्हणून सांगितली. त्याच्यामध्ये मग मुख्य काय की भारतीय राजकारणावरती हिंदू आणि मुसलमान यांच्या दुफळीचं राजकारण करायचं आणि महाराष्ट्राच्या स्तरावरती ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांच्या दुफळीवरती राज्य करायचं आणि राजकारण करायचं आणि राज्य चालवायचं, अशी ब्रिटिशांची स्थूल मनाने स्ट्रॅटेजी असल्याचं आपल्याला म्हणता येतं. अशा अवस्थेमध्ये 1885 हा एक आपण एक लँडमार्क मानतो का, तर तेव्हा काँग्रेसची स्थापना झाली. ह्यूम नावाच्या सद्गृहस्थाने वगैरे आपण इतिहास सगळे जाणणारे लोक आहात. आणि त्याच वेळेला सुदैवानं लॉर्ड रिपन सारखा एक अतिशय उदार मतवादी गव्हर्नर जनरल भारताला लाभला. तर रिपनने असं ठरवलं की या देशाच्या कारभारामध्ये या देशाच्या लोकांना आपण सामावून घेतलं पाहिजे, म्हणून त्यांनी स्थानिक स्वराज्याचा कायदा केला. म्युन्सिपाल्टीपर्यंत लोकांनी निवडणुका घेऊन लोक निवडून द्यावेत आपले प्रतिनिधी, अशा प्रकारची सुरुवात केली. इतकंच नव्हे तर त्यांनी अत्यंत महत्त्वाची गोष्ट केली की ज्यामुळं ब्रिटिश लोक भयंकर खवळले. त्या काळचे ब्रिटिश लोक हे वंशवादी लोक होते, गौरव वर्णाच्या किंवा स्वतःच्या वंशाच्या सृष्टीपासून अभिमान होता आणि भारतीय लोकांना ते तुच्छ म्हणत. एकूणच काळ्या लोकांना आफ्रिकेत तर आणखीन तुम्हाला कल्पना आहे गांधीजींनी जिथे काय केलं ते. तर त्यानं इल्बर्ट बिल म्हणून म्हटला जातो, इल्बर्ट नावाच्या न्यायाधीशाने ते बिल आणलं की ज्या लोकांना, भारतीय लोकांना न्यायालयीन सेवेमध्ये समाविष्ट करून घेतलेले आहेत, जे थोडेफार अधिकार असलेले न्यायाधीश आहेत, त्यांना त्यांच्या पुढे ब्रिटिशांच्या केसेस चालवाव्यात असं त्यांनी सांगितलं. हे म्हटल्यानंतर ब्रिटिश भयंकर खवळले इथे कलकत्त्याची आणि इकडची तिकडची की ह्यांची काय लायकी आहे का भारतीय लोकांची, आमच्या केसेस त्यांच्या पुढे, म्हणजे आम्हाला त्यांच्याकडून शपथ घ्यावी लागणार, ते आमची उलटतापासून घेणार आणि ते आम्हाला शिक्षा ठरवणार किंवा आमच्यातल्या भांडणाचा निवाडा ते करणार. नाही नाही नाही, संपूर्ण असंतोष पसरला त्या ब्रिटिशांच्या मध्ये रिपनच्या विरुद्ध. रिपनला पळवून नेण्याचा, रिपनचं अपहरण करण्याचा एक कट शिजला होता त्या काळात, तर तो झाला नाही यशस्वी, हा भाग वेगळा. पण ही रिपननी सुरुवात केली अशा प्रकारच्या गोष्टी करण्याची.
आणि रिपणनी सुरुवात केल्यानंतर आता बा मी माझ्या ह्या इथल्या महाराष्ट्राच्या एकूण मुद्द्यावरती येतो आणि भारताच्या, कारण हे राजकारण असं पॅरलल चालतं. भारताच्या राजकारणाला बाजूला ठेवून तुम्ही महाराष्ट्राचा विचार कसा करणार, ते पाहिजे. रिपणनी ही जी गोष्ट केली आणि त्यामुळे ते तो खुश झाले तेव्हाचे सगळे भारतीय लोक. रिपणचा फार मोठा सत्कार म्हणजे निरोप समारंभ जेव्हा व्हायचा एखादा व्हायसराय परत जाताना मायदेशी, त्या निरोप समारंभामध्ये सगळ्यात मोठा समारंभ निरोप समारंभ हा रिपणचा झाला. बनारसच्या हिंदू पंडितांनी वगैरे तिथं केवढं जंग त्याला गुडबाय केला. हे त्याचं कारण त्यांनी खरोखर केलं इथल्या लोकांच्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या त्यांनी अंमलात आणल्या. तर त्याचवेळेला काँग्रेसची स्थापना मी तुम्हाला सांगितलं आणि काँग्रेसमध्ये दोन मुख्य गोष्टी आल्या मागण्यांच्या स्वरूपामध्ये, त्या रिपणच्या आणखीन थोड्या पुढच्या होत्या. त्या गोष्टी कोणत्या, महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की ICSच्या परीक्षेच्या संदर्भातली गोष्ट होती. सुरुवातीच्या काळात भारतातल्या लोकांनी ICSला बसूच नये, कारण ते इंग्रजांचाच खास हे अधिकार आहे. भारतीय लोक म्हणजे खालच्या पातळीवरचे आहेत, तुच्छ आहेत असं इंग्रजांना वाटायचं सुरुवातीच्या काळात. म्हणून त्यांनी प्रवेश दिला नाही, पण नंतर दिला की बा ठीक आहे बसा, पण कसं बसा, इंग्लंड जायला लागायचं. सुरेंद्रनाथ बॅनर्जी आपल्याला नाव माहिती असेल, त्यांनी पहिल्यांदा चळवळ केली की भारतातल्या तरुणांच्यासाठी भारतातच सुरू करा परीक्षेचे सेंटर, अशा प्रकारची चळवळ होती. आणि वयाची अट एक्झॅक्टली आज आपण पाहतो जाती किंवा समूह वेगवेगळे असतात, मागणी तीच असते. आमच्यासाठी वयाची अट शिथिल करा, कारण ब्रिटिश मुलाला जो फायदा मिळतो तिथे त्याच्या एकूण सांस्कृतिक राजकीय वातावरणाचा विद्वत्तेच्या घरातल्या किंवा शिक्षण व्यवस्थेचा तो भारतातल्या मुलाला मिळत नाही. म्हणून त्याचं वय जर 22 असेल उदाहरणार्थ तर आमचं 27 ठेवा वेज लिमिट ICSच्या परीक्षेला बसण्यासाठी. अशा प्रकारची मागणी त्यांनी केली, काँग्रेसने केली, काँग्रेसच्या व्यासपीठावर केली आणि काउन्सिलमध्ये आमचे लोक निवडून घ्या अशी केली, अशी मागणी झाली. आणि रिपणसारख्या लोकांनी त्यांना उचलून धरलं होतं अशा प्रकारच्या मागण्यांना. यामुळं भारतामधल्या दोन विचारवंतांच्या लक्षात काही गोष्टी आल्या. पहिल्यांदा भारतीय पातळीवरती मी जर विचार केला तर सर सय्यद अहमद खान. सय्यद अहमदच्या असं लक्षात आलं की ही जी मागणी आहे की ICS आणि काउन्सिलमध्ये प्रवेश निवडणुकीच्या माध्यमातून ठिकठिकाणी म्हणजे स्थानिक स्वराज्य तर आलं त्याच्यामध्ये, ही भारतीयांसाठी आहे काँग्रेसची मागणी. पण म्हणले कोण भारतीय, ते म्हणले भारतीयांचं नाव आणि बंगालींचं गाव असा आरोप केला. कारण हे कोण जाणार तिथे शेवटी, ICS मध्ये पास करणार बंगाली. अगोदरचे सगळ्या पिढी एक दोन पिढ्यात भारतीय ICS ते बंगाली होते. सत्येंद्रनाथ टावर हे पहिले ICS भारतीय, रवींद्रनाथ टावर यांचे मोठे म्हणतो आपल्याला माहिती असेल. तर म्हणले हे बंगाली लोकांचं काम झालं सगळं हे पहिली गोष्ट. आणि निवडणुका जर घ्यायच्या झाल्या तर तेव्हा काही अशा प्रकारचं ज्याला आपण युनिव्हर्सल फ्रँचाईज म्हणतो सगळ्यांना अधिकार, अहो तिथं इंग्लंडमध्ये नव्हता बायकांना अधिकार, तर भारतात कुठला आला मग तेव्हा अधिकार कसे द्यायचे मतदारांचे. एक तर तुम्ही किती महसूल देता सरकारला, टॅक्स किती भरता, ही एक आर्थिक अट. आणि दुसरी तुमचं शिक्षण, ग्रॅज्युएट युनिव्हर्सिटीचा मतदारसंघ वगैरे असे बंगाली होते. तर त्यांनी विचार केला की इथं परत कोण जाणार, बंगालीच म्हणले सगळ्यात पुढे. मुसलमानांच्या वाटेला काहीच येणार नाही असं लक्षात आलं, कारण मुसलमान आर्थिक दृष्टिकोनातून मागासलेला आहे, मुसलमान शैक्षणिक दृष्टिकोनातून मागासलेला आहे. म्हणून त्यांनी काँग्रेसच्या मागण्यांना विरोध केला आणि साहजिकपणे ब्रिटिश अधिकारी त्यांना ते पाहिजे होतं, म्हणून त्यांनी सय्यदची मागणी उचलून धरली. तर हे सगळं बंगाली लोकांना मिळेल. आणि मग त्यांनी प्रश्न उपस्थित केले मुसलमान म्हणजे त्याला आपण पारंपरिक खानदान मुसलमान म्हणतो त्यांच्या पुढे प्रश्न उपस्थित केले एका बाजूला. इतकंच नव्हे तर हिंदूंच्या मधले राजपूत वगैरे जे लोक होते पारंपरिक योद्धे त्यांच्या पुढे प्रश्न उपस्थित केले क्षत्रिय म्हणणारे काय की बंगाली लोक आता आपल्यावर राज्य करणार हे आपल्याला शोभेल का, याच्या पूर्वी कधी बंगाली लोकांनी राज्य केले, त्यांना अनुभव आहे राज्य आपल्या पूर्वजांनी केलेलं आहे, राज्य मुसलमानांनी केलं, राज्य राजपूतांनी केलं, बंगाली कोण. बंगाली लोक तलवारीला घाबरायचे, त्यांनी म्हणले जरी डायनिंगच्या बरोबर चाकू पाहिला किंवा काटे चमचे पाहिले, चमचे नाही पण काटे पाहिले, तर ते टेबलाच्या खाली लपून बसतात. अशा पद्धतीने मांडणी करायला खानसाहेबांनी सुरुवात केली. यांना म्हणलं येतं काय बंगाली लोकांना, त्यांना म्हणते फक्त दोन गोष्टी येतात, कोणत्या, एक त्यांना बकबक करता येते म्हणजे बोलतात आणि दुसरं त्यांना गिजगीज करता येते हे लिहितात.
पण ते लिहिताना त्यांचा आवाज टाकत आवाज किसकीस असा होतो. बाकीच्या राजकारणाचं काय सवय म्हणून अशा बोल एवढ्या लोकांच्याकडे कुठं राज्य द्यायचं का म्हणले ते. आणि ब्रिटिश लोकच म्हणायचे, ते म्हणायचे की बाबा बंगाली लोक इंग्रजी बोलायला लागले आमच्यासारखे इंग्रजी. तर ते जे म्हणताय ना गमत होतं मला सांगतो त्यांनी. आता हे भाषा ही गोष्ट आहे की नाही, भाषा कुणीही कुठलीही शिकू शकतं, भाषा शिकायला काही मर्यादा नसते. त्यामुळे बंगाली लोकांनी इंग्रजी आत्मसात केली. जरी कदाचित ब्रिटिशांचा सुरुवातीचा उद्देश भारतातून इंग्रजी बोलणारे वाचणारे कारकून निर्माण करायचे असा असला, तरी एकदा भाषा शिकल्यानंतर कुणी तिथे थांबत नाही हो, तो आपापल्या मजदुराप्रमाणे पुढेच जातो ना. मग ते सगळं पाश्चात्य ज्ञानही त्यांच्या त्यांनी आत्मसात केलं. लोकशाही नावाची राज्यव्यवस्था तिकडे आहे त्यांना समजलं. मग तशा मागण्या तेही करायला लागले. ते म्हणले आमचं पार्लमेंट पाहिजे, आम्ही बोलणार पार्लमेंटमध्ये. तर ब्रिटिश लोक म्हणायला लागले की हे यांचं एपिंग आहे. एपिंगचा अर्थ कळला म्हणजे माणसं ही खरी आणि माणसांच्या नकला जेव्हा माकडं करतात तेव्हा त्याला एपिंग म्हणतात. मरकट चाले मरकट चष्टा एपिंग. ते म्हणले बंगाली लोकांचं एपिंग आहे, यांना काय खरं येतं काय, खरं राज्य करणं काय सोपं आहे का, ते रक्तात असतं लागतं ते काय यांना येणार आहे असा ब्रिटिशांचा विरोध होताच त्याला. आणि इथे इकडे खानसाहेबांनी विरोध सुरू केला. महाराष्ट्रामध्ये या दोन्ही गोष्टींना विरोध हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी केला. कारण काय, हेच कारण सिमिलर अशाच प्रकारचं, हेच म्हणजे की जर हे अंमलात आणलं ICS परीक्षेचं किंवा पार्लमेंटात वगैरे असल्या कौन्सिलात वगैरे जाण्याचं, तर कोण जाणार तिथे, ब्राह्मण. याचा फायदा ब्राह्मणेतरांना होणार नाही. म्हणून ब्राह्मणेतरांनी काँग्रेसच्या चवळीपासून बाजूला राहावं असं इकडे फुलेंनी सांगितलं, तिकडे मुसलमानांनी काँग्रेसच्या चवळीपासून बाजूला राहावं असं सईद अहमद खानांनी सांगितलं. दोघांच्याही म्हणण्यामध्ये तथ्य नव्हतं असं मी म्हणणार नाही, कुणीही म्हणू नये. ती भीती सार्थ होती, त्याला समकालीन आणि इतिहासातही आधार होता ना. तर कारण मग तेव्हा काम असं होतं की या समाज घटकांची खात्री पटवायची, त्यांना विश्वास द्यायचा की तसं नाही आहे. हे काम झालं नाही आपल्याकडच्या लोकांच्याकडनं आणि म्हणून मग पुढे भांडणं बिंडणं होत राहिली. ठीक आहे, मग ब्रिटिशांनी त्याचा फायदा घेतला. ते काय सांगणार का अशा जर इतकी इतकी तुम्ही त्यांना जर सुवर्ण संधी दिली तेव्हा ब्रिटिशांनी फूट पाडली असं मन मी म्हणणार नाही. फूट होती, ब्रिटिशांनी ती वाढवली आणि त्याचा फायदा घेतला. तर हे 1885 नंतरचं चित्र आहे. 85 जेव्हा काँग्रेस स्थापन झाली तेव्हा असं घाटत होतं की तिचं पहिलं अधिवेशन पुण्यात व्हावं, म्हणजे पुण्यातल्या लोकांचं त्याच्यामध्ये फार पाठीमागून सूत्र ज्यांनी हलवली त्यामध्ये न्यायमूर्ती राजारांजेसारखे लोक होते, लक्षात घ्या. त्याच्यामागे थिओसॉफिकल सोसायटीचे लोक होते. पण पुण्यात प्लेग आला म्हणून ते काही जमलं नाही. मग तुम्हाला माहिती आहे अन्यत्र सगळं ते पसरलं. पण त्यामुळे पहिल्या अधिवेशनामध्ये लोकांनी तिकडे हजर नव्हती काँग्रेसच्या, पुढे ते हजर झाले. पुढे हळूहळू पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांचं नेतृत्व प्रस्थापित झालं. तो वेगळा इतिहास आहे, त्याचा याच्याशी संबंध असाच आहे. टिळक आणि गांधी यांच्यामध्ये हा फरक आहे आणि आपण फरक समजून घेतला पाहिजे, फार महत्वाचा फरक आहे. टिळकांना नेतृत्वाच्या सगळ्या परीक्षा पास करून दाखवा लागल्या, पहिली दुसरी तिसरी. तसं गांधींना नाही करावलं, गांधी एकदम थेट वरच्या परीक्षेला बसले, मधल्या सगळ्या स्टेप्स वगळून. त्या कशामध्ये तुम्हाला मी सांगतो, भारतामध्ये आता ते कोणाला सुख मानायचं दुःख मानायचं चांगलं वाईट हा मुद्दा सोडून द्या, पण वस्तुस्थिती एक मान्य करायला पाहिजे की भारतामध्ये जाती व्यवस्था होती, अजूनही आहे. आणि जाती व्यवस्थेमध्ये आपणाला जर नेतृत्व मान्य करायचं असेल कोणाचं, तर पहिल्यांदा माणसाचा साहजिक कल आपल्या जातीचा माणूस नेता असल्याला बरं वाटतं, दुसऱ्याचं कशाला स्वीकारतो. त्यामुळं साहजिक आहे, ब्राह्मणांना ब्राह्मणांचं नेतृत्व, मराठ्यांना मराठ्यांचं नेतृत्व, हे अजूनपर्यंत चाललेलं आहे. त्याच्यात काय ते आहे वस्तुस्थिती आहे ना. तर त्यामुळं टिळक पहिल्यांदा जे पुढे आले ते ब्राह्मणांचे नेते म्हणून पुढे आले. तुम्हाला सांगतो बाकीच्या लोकांची राजकीय जागृती नव्हती, ही पहिलीच. त्यामुळं म्हणजे जातीच्या माणसावरती विश्वास बसतो लोकांचा, परक्याची कोणी परीक्षा पाहिजे काय घ्या, कुठे मध्येच सोडून गेला आपल्याला जर असं लोकांना वाटतं, मनुष्य स्वभावाचा भाग आहे. हे झालं पहिली स्टेप. दुसरे मग ते हिंदूंचे नेते झाले. 1893 दरम्यान ज्या हिंदू मुसलमानांच्या दंगली झाल्या, मोठ्या दंगली झाल्या गुजरातमध्ये, मुंबईमध्ये, महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी, त्याच्यात लोकमान्य टिळकांनी उघड उघड हिंदूंचा पक्ष घेतला.
त्यामुळे हिंदूंना वाटलं की ते आपले नेते आहेत, म्हणून ते हिंदूंचे नेते झाले. आणि सनातनी राजांना वाटलं की अरे बाबा हिंदू धर्माचे नेते म्हणजे आता आपलेच की, म्हणून टिळकांच्या होती एक सनातनी लोकांचा एक गराडा झाला होता आपण, तो पडला. आणि पुष्कळ वेळेला नेत्याला अनुयायांच्यामुळे अडथळे येतात, ते टिळकांना आले तर ते पार करत करत टिळकांना पुढे जावं लागलं. तर पहिल्यांदा ब्राह्मणांचे नेते, मग हिंदूंचे नेते, आणि मग टिळक हिंदुस्थानचे नेते झाले संपूर्ण. 16 साली जेव्हा त्यांनी जिनांच्या बरोबर मुस्लिम लीगशी करार केला तेव्हा म्हणजे ते मुसलमानांनाही मान्य झाले. मोहम्मद अली, शौकत अली, जिना या सगळ्यांना टिळक मान्य होते. हे नंतरचा टप्पा आहे. म्हणजे असं टिळकांना टप्प्याटप्प्याने जावं लागलं. गांधीजी दक्षिण आफ्रिकेत असल्यामुळे आणि दक्षिण आफ्रिकेमधल्या इंग्रजांना सगळे भारतीय सारखेच होते. मग तो ब्राह्मण आहे की तो गुजराती आहे की तो दलित आहे हे पाहिजे त्यांना गरज नव्हती. त्यामुळं तिथं झकत सगळ्या भारतीयांना, मग मुसलमान असेल दुसरा कोणी असेल, आपली जातीय आणि धार्मिक आयडेंटिटी बाजूला ठेवून भारतीय म्हणून उभे राहण्यामध्येच त्यांचा फायदा होता. ते तिथे राहिले म्हणून गांधी तिथे एकदम सगळ्या भारतीयांची नेते झाले तिथे. असं झालं. हा गांधी आणि टिळक यांच्या नेतृत्वाच्या जडणघडणीमधला महत्वाचा फरक आहे, तो विसरता कामा नये. गांधीजी त्याच प्रकारच्या राजकारणाची पुनरावृत्ती भारतात करू इच्छित होते की दक्षिण आफ्रिकेत जसे सगळे समूह आपण एकत्र आणले, आपल्या नेतृत्वाखाली आले, तसे इथे आले पाहिजेत, अशी ती गांधीजीची भूमिका होती. तर म्हणून टिळक असे पुढे पुढे जात आले. त्यांनी शिक्षा भोगली, आधी कोल्हापूरच्या छत्रपतींच्यासाठी भोगली, चौथे शिवाजी महाराज तपशील जात नाही. नंतर रॅन साहेबाच्या खुनाच्या वेळा त्यांच्यावरती आरोप झाला की ते त्याच्या पाठीमागे असले पाहिजे, पण त्यांनी चिथावणी दिली. म्हणजे क्लेश भोगणारा, तुरुंगात जाणारा एक माणूस आपलं म्हणजे आहे असं लोकांना वाटायला लागलं. आणि त्याच वेळेला काँग्रेसच्याच अंतर्गत जे जुन्या परंपरेतले पिढीतले नेते होते, नेमस्त्र याला म्हणतो आपण, मवाळ म्हणतो, मॉडरेट म्हणतो, की जे न्यायमूर्ती रानडे होते म्हणजे पक्षात ते सरकारी नोकर होते पण त्यांना मॉडरेटच म्हणतो आपण, गोपाळकृष्ण गोखले होते, पुढे आले ते नंतरच्या काळामध्ये. भारतीय पातळीवरती बंगालमधले सुरेंद्रबाबू सारखे लोक होते अशा प्रकारचे. तर हे फिरोजशाह मेहता मुंबईमधले असे ते नेते असायचे तेव्हा. तर त्यांच्यापेक्षा टिळकांनी भूमिका वेगळी घेतली की अर्ध विनंत्या आणि शिष्टमंडळ यांनी काम होणार नाही, सरकारशी संघर्ष केला पाहिजे, वर्तमानपत्राच्या माध्यमातून, सभांच्या माध्यमातून लोकांना आपल्या हक्कांसंबंधी जागरूक केलं पाहिजे. आणि टिळकांनी असे इश्यूज उचलले, शेतकऱ्यांचा सुद्धा प्रश्न त्यांनी उचलला, सारा वाढवला, त्याच्या विरुद्ध चळवळ केली. बऱ्याचशा त्यांच्या गोष्टी आयरिश चळवळीच्या धर्तीवरती असायच्या. तर त्यामुळं टिळक हळू असे मोठे होत गेले. आणि मी ज्या सालची गोष्ट करणार आहे, 1908 जेव्हा टिळकांना शिक्षा झाली तेव्हा, हा माझा महत्वाचा मुद्दा आहे आताचा, की भारतीय पातळीवरचे जे 3 मुख्य प्रवाह होते राजकारणामधले, त्या 3ही मुख्य प्रवाहांचं नेतृत्व महाराष्ट्राकडे होतं. कोणते 3 मुख्य प्रवाह? पहिला काँग्रेसच्या अंतर्गत मवाळ, नेमस्त. त्यांचे कोण नेते तेव्हा होते? गोपाळकृष्ण गोखले हे सर्वात जास्त मान्यता पावलेले नेते होते महाराष्ट्रातले. दुसरा जहालांचा प्रवाह काँग्रेसच्या अंतर्गत, त्याचे कोण नेते? लोकमान्य टिळक. सुरतेला जी काँग्रेस झाली, जिथे भाटणे मारामार झाल्या, काँग्रेसची शकलं झाली, त्यामुळे जहालांचे नेते हे अर्थात लोकमान्य टिळक. आणि तिसरा जो पक्ष होता, अतिजहाल म्हणून आपण त्याला, क्रांतिकारकांचा पक्ष, त्याचे नेते इंग्लंडमध्ये असलेले विद्यार्थी म्हणून शिकत असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर होते. म्हणजे या 3ही राजकीय लढ्यातल्या 3ही प्रवाहांचं नेतृत्व तेव्हा महाराष्ट्राकडे होतं. व्यापक शब्द जर घेतला त्या अर्थाने तर मराठ्यांकडे होतं. आणि जातीन्याय जर पाहिजे झालं तर ते ब्राह्मणांकडे होतं, उपजाती न्याय चित्पावून जाण्याकडे होतं. ते अहो गमती गमतीच्या गोष्टी आहेत. काही नाशिकमध्ये जॅक्सनचा खून झाला आपल्याला माहिती आहे. आणि त्या खुनामध्ये कान्हेरे, कान्हेरेंनी केला ना, आनंद कान्हेरे, अगदी कोवळा मुलगा होता, मराठवाड्यातला होता, 17-18 वर्षाचं वय होतं नव्हतं, विद्यार्थी दशेतला, त्याने तो खून केला. आणि तो खून इंग्लंडमधून सावरकरांनी पाठवण्यात पाठवलेल्या पिस्तुलांपैकी एका पिस्तुलाने केला.
मग तो सगळा कटच्या कट सरकारने उघडकीला आणला. आणि कटाच्या संबंधित असणारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असे जवळजवळ 50-49 लोक पकडले आणि त्यांच्यावरती खटला भरला. तर खटला जो भरला त्या खटल्याचं निकालपत्र फार मजेशीर आहे. त्यानंतरला पाशी पिशी दिली तुम्हाला जे कर्वे कानेरे वगैरे वगैरे, ते निकालपत्र असं आहे की निकालपत्राच्या सुरुवातीला काय असतं कुठल्याही की हा सरकारने भरलेला खटला आहे ना म्हणून सरकार विरुद्ध अमुक तमुक असं असतं मध्ये रेक्स किंवा पूर्वी व्हिक्टोरिया म्हणायचे किंवा इनवे सरकार. तर सरकार विरुद्ध आता हे 49 लोक सगळे कशाला बोलले. जजला वाटलं की एवढ्या सगळ्यांची यादी कुठे देत बसा. लोक शेवटी शॉर्टकट बघतात ना. ते जैन लिहिलं सरकार विरुद्ध एक सोडून बाकी सगळे चित्पाम ब्राह्मण असलेले आरोपी असलेली केस असते निकालपत्र मध्ये. आता हा 49 कोण चित्पाम ब्राह्मण नसलेला करा तर्क तू मारवाडी होता. सांगायचा मुद्दा असा की या सगळ्या क्षेत्रामध्ये हे लोक पुढे होते चित्पाम ब्राह्मण. त्याचं कारण दोन तीन कारण आहेत. त्याचे एक कारण म्हणजे राजकीय जागृती शिक्षणामुळे त्यांच्यात पॅनल आहे. म्हणजे ब्रिटिश सत्तेचा पहिल्यांदा फायदा घेणारे चित्पाम ब्राह्मण होते. साधी की ब्रिटिशांची गरज होती. पण मग त्या सत्तेत गेल्यानंतर त्या सत्तेमधली मर्मस्थानं त्या सत्तेच्या माध्यमातून ब्रिटिश कसं शोषण करतात हे ज्यांना कळलं तीही पहिल्यांदा चित्पाम ब्राह्मण असतात. ते इतकं सरळ आहे. वासुदेव भवन फडक्यांना कळलं ते त्या रिव्ह्यूमध्ये होते. हे इतकं साहजिक आहे ना. मग त्यांनी तशी मागणी करायला सुरुवात केली, तशी कारवाई करायला सुरुवात केली. ब्रिटिशांच्या लक्षात आलं की आपल्याला धोका यांच्यापासून जास्त आहे म्हणून यांच्यापासून फार सावध झालं पाहिजे चित्पामध्ये. असून मग ते मेळ्याचं पद तुम्हाला सांगतो. रँडचा जेव्हा खून झाला पुण्यामध्ये तेव्हा सगळ्या चित्पामध्यांच्यावरती सरकारने संशय घेतला. अगदी न्यायमूर्ती रानड्यांच्यावर सुद्धा संशय होता की यांचा काहीतरी हात असेल. त्यामुळं वासुदेव फडक्याच्या प्रकरणामध्ये न्यायमूर्तींचीही बदली झाली धुळ्याला पुण्यावरून किंवा मुंबईवरून कुठून तरी झाली. कारण ह्यांचा त्याच्यात वाट असेल म्हणून त्यांना लांब ठेवा असं वाट असायचा त्यांचा सरकारचा. त्यामुळे त्या मेळ्यावाल्यांनी मेळा हे लोकमान टिळकांच्या खात्यावर होतं. मी सांगेन नंतर एक पद रचलं होतं की सरकारचं काय धोरण आहे. आधी ब्राह्मण त्यात पुणेकर त्यातही कोकणच नाशिक धाडा. आधी ब्राह्मण त्यात पुणेकर त्यातही कोकणच नाशिक धाडा. यांनी गोरा ठार मारिला कोणाला तरी कैद करा असं ते मेळ्यामधलं पद होत. आता ते मुलं लहान मुलं असायची ती मेळा करणारे म्हणजे विशिष्ट आसपासची. तर ते एका मुलाला पकडून देत असं पद म्हणतो काय तू त्याच्यात काय यांनी गोरा ठार मारला. तर त्यांनी विचारलं तू काय म्हणले गोराचा अर्थ काय. तो म्हणला तुम्ही चुकीचं ऐकलं. गोरा म्हणजे ते बैल असतो लहान म्हणजे. तर हे असं चित्पाम ब्राह्मण जागृत झाले. आणि याच्यामध्ये केतकरांची कादंबरी केतकरांनी फार महत्वाच्या कादंबरी आहेत. श्रीधर व्यंकटेश केतकर आपले ज्ञानकोशकार. त्यांनी ज्ञानकोशाचं काम सुरू झाल्यानंतर कादंबऱ्या लिहिल्या. फावल्या वेळात काय करायचं काम वेळेच्या आधीच पूर्ण करून टाकलं आणि कादंबऱ्या लिहिल्या. तर त्याच्यातल्या त्यांच्या कादंबऱ्या महत्वाच्या आहेत. ब्राह्मण कन्या, गोंडवणातील प्रियंवदा. तर त्या गोंडवणातील प्रियंवदेमध्ये एक वैजनाथ शास्त्री म्हणून पात्र निर्माण केलं आहे त्यांनी. ते पात्र सांगतं की येस राज्य चित्पावनांचे गेले आहे आणि ते त्यांनीच मिळवले पाहिजे असं त्यांचं कोटेशन आहे त्याच्यामध्ये. आणि मी मागायचे म्हणतो की व्हर्च्युअली गेलं महाराष्ट्राचं मराठ्यांचं व्यापक अर्थाने. पण अगदीच ताब्यात कोणाच्या होतं ते राज्य ते पेशव्यांच्या म्हणजे चित्पावनांच्या ना. म्हणून राजवाडे म्हणतात म्हणजे ते वैजनाथ शास्त्री म्हणतात म्हणजे केतकर त्यांच्याकडून म्हणवतात की त्याची जास्त आच जास्त टोचणी ही चित्पावनांना असली पाहिजेत म्हणून ती चित्पावनच मिळवणार असं त्याचा समज होता त्या काळामध्ये. त्यांनी तो त्या कादंबरीच्या माध्यमातून प्रगट सुद्धा केला. तर म्हणून सरकारचा या संपूर्ण जातीवरती रोष होता. आपल्याला पुढे माहिती आहे की व्हॅलेंटिन चिरोल नावाचा जो माणूस होता ब्रिटिश पत्रकार टाइम्सचा लंडन टाइम्सचा तो भारतामध्ये आला. त्याने सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि एक पुस्तक दिलं इंडियन अनरेस्ट की ज्याच्यामध्ये लोकमान्य टिळकांना त्यांनी भारतीय असंतोषाचे जनक फादर ऑफ इंडियन अनरेस्ट असं म्हटलं. आणि चित्पाम ब्राह्मण हे फार कारस्थानी आहेत धूर्त आहेत आणि त्यांनी जे सगळं निर्माण केलेलं आहे त्यांना चेक केलं पाहिजे असं त्याच्याही अगोदर ते हंटरनी सुचवलं होतं किंकेटनी सुचवलं होतं. तर या गोष्टी तेव्हा चालू होत्या. तर 1908 या सगळ्या स्तरावरती राजकारणात ब्राह्मण चित्पावन ब्राह्मण पुढे होते.
आता आपण एक बघतोय एका बाजूला की ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांच्यामध्ये, आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की त्याच्या आधीच काही वर्ष लोकमान्य टिळक आणि शाहू छत्रपती यांच्यामध्ये वेदोक्ताच्या प्रकरणावरून जो संघर्ष झाला त्याच्यातून महाराष्ट्रातल्या ब्राह्मण ब्राह्मणेतर वादाने एक विकृत अशा प्रकारचं वळण घेतलं. ती बॅकग्राऊंड त्याची आहेच त्या सगळ्या गोष्टीच्या मागे. पण हे मग ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर याचा अर्थ असा का की सगळे ब्राह्मण जणू काही एकत्र होते? असं नाही, हे आपण परत समजून घेतलं पाहिजे. बरं, सगळे चित्तम ब्राह्मण एकत्र होते का? असंही नाही. मी तुम्हाला सांगतो की लोकमान्य टिळक आणि गोखले यांच्यामधल्या नेतृत्वाच्या स्पर्धेचा वाद किती टोकाला गेला असेल. टिळकांना जेव्हा शिक्षा झाली तेव्हा बऱ्याच लोकांचा वहीम असा होता पुण्यामधल्या महाराष्ट्रामधल्या टिळकांच्या अनेकांचा की गोपाळकृष्ण गोखले यांनीच ब्रिटिश सरकारकडून चुगली केली आणि त्यांनीच मटेरियल पोहोचवलं सगळं आणि त्यामुळे त्यांना शिक्षा झाली. मग काय करायचं? तर टिळकांच्या तरुण अनुयायांनी गोखले यांचा खून करण्याचे कट रचले. हे मी अनेक वर्षांना सांगले, एकापेक्षा अधिक कट, त्याचा कुठलाही सक्सेस झाला नाही भाग थोडा, पण एक अगदी होण्याच्या बेटामध्ये आला होता. कुठपर्यंत आला होता? रघुनाथ भावे नावाचा एक तरुण, त्यांनी सांगितलं की मी करतो एक काम. गोखल्यांच्या अगोदर त्या मेळ्याच्या माध्यमातून तर फारच निंदा नानस्ती झाली होती, पण ठीक आहे, ती बाजूला सुरू आपण प्रत्यक्षात जीव घेण्याचा प्रयोग झाला म्हणजे प्रयत्न झाला. मग गोखल्यांना मारून टाकू म्हणले आपण, त्या लायकीचे नाहीत त्या जगात राहण्याचे, इंग्रजांचे चमचे आहेत असं म्हणायला लागले. मग काय करायचं? तू पिस्तूल पाहिजे घेतली आणि गोखल्यांना मारायचं. कुठे भेटतील? सगळ्यात सोपं ठिकाण कोणतं मारायला? ते म्हणले त्या डेक्कन क्वीन नव्हती पण जी कुठली गाडी होती मुंबई ते पुणे, गोखले कौन्सिलमध्ये असायचे, त्यांची कामं असायची नेहमी मुंबई, त्यामुळे त्याचा मुंबई पुणे प्रवास कायम असायचा. तर त्या गाडीत त्यांना म्हणजे गाठायचं आणि त्यातल्या ते घाटामध्ये बोगदे बिगदे येते ते फारच सोपं झालं, अंधारे असतो काय करणार नाही म्हणा. त्याप्रमाणे बरोबर त्यांनी गोखल्यांचे माग काढलं की कुठे असतात, कधी असतात, किती वाजता गाडी कशी जाते, आणि त्या डब्यात शिरला पिस्तूल घेऊन आणि गोखल्यांच्या आला त्यांच्या त्या याच्यापर्यंत बर्थपर्यंत आला, पिस्तूल काढलं, गोखले झोपले होते. गोखलं फक्त चाप, म्हणजे गोखले आणि मृत्यू याच्यामध्ये काही सेकंदच किंवा एका बोटाच्या हालचालीचं अंतर होतं सिंपल. त्याने पाहिलं असा रोखून धरला ना, नेम तसा धरायचा असतो नेम, त्याचं लक्ष गोखल्यांच्या चेहऱ्याकडे गेलं. इतका तो इनोसंट निर्व्याज असा तो चेहरा होता, निष्पाप. त्याची हिंमतच होईल की अशा माणसाला मारायचं? आपण म्हणले एवढा चांगला माणूस दिसतो घरा कुठे मारता? तो ब्राह्मण होता रघुनाथ भावे म्हणून, दुसरा कोण नव्हता. म्हणून तो चाप न ओढता गपचूप मागच्या पावला नेत निघून गेले. गोखले वाचले सांगायचा म्हणता असा. तर खूप स्पर्धा होती नेतृत्वाच्या बाबतीत सुद्धा, इतकं काय आपण समजतो तेवढं साधं प्रकरण नव्हतं. तर ही सांगायची गोष्ट अशी की अशा प्रकारे 1908 ह्या असे तीन प्रवाह होते आणि तिन्ही प्रवाहाचं नेतृत्व हे महाराष्ट्रातल्या लोकांच्याकडे होतं, बेसिकली या मंडळींच्याकडे होतं. आणि त्यातल्या टिळकांना त्यांनी मंडळाला पाठवलं ब्रिटिशांनी बरोबर. सावरकरांना जन्मठेप दोन जन्मठेपी शिक्षा दिली, तिकडे दिलं पाठवून अंदमानमध्ये बाबाराव अंदमान म्हणजे त्यांचे थोरले बंधू आणि ते म्हणजे दहशतवाद क्रांती जहाल ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पूर्णपणे थांबून टाकल्या. अतिशय कसोशीने आणि कठोर कारवाई केली. त्या क्रांतिकारकांची संबंधित नातेवाईक वगैरे फार पाळामुळे खाऊन टाकली, सतत वॉच ठेवला कोण काय करते कोण काय करते, प्रेसवरती निर्बंध घातले. त्यामुळं टिळक तुरुंगात गेल्यानंतर टिळक परत येईपर्यंत महाराष्ट्रात राजकारणाचं एक पानसुद्धा आलं नाही, एकदम म्हणजे त्याला आपण स्टन म्हणतो इंग्रजीमध्ये, सगळं स्तब्ध होतं. कारण ब्रिटिशांनी ती पॉलिसी धरली ना की नाही सगळ्यांचं बंद करून टाकत, ज्या ज्या काही हालचालीचे मुद्दे आहेत. म्हणून टिळकांचं जे बलस्थान होतं त्याच्यावर त्यांनी बरोबर नजर ठेवली की हे बंद केलं पाहिजे, हे बंद केलं पाहिजे. वर्तमानपत्र जामीन की घ्यायची, विरुद्ध दिलं तर जप्त करू, हे परवडत नाही लोकांना आर्थिक दृष्टिकोनातून. त्यामुळं वर्तमानपत्र का लिहिणं असे झाले सरकारच्या विरुद्ध. आणि हे तर टिळकांचं एक आणि टिळकवाद्यांची अनेक वर्तमानपत्र होती, लक्षात घ्या. टिळकांचं तर होतंच केसरी मराठा, पण टिळकांच्या अनुयायांनी ठिकठिकाणी अनेक वर्तमानपत्र काढली होती. अहो टिळकांचे अनुयायी, हा एक मुद्दा या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्ट केला पाहिजे की टिळकांचं बळ कशामध्ये, टिळकांची यंत्रणा कशी काय, की एक पुण्यामधला चित्तम ब्राह्मण हा एकाएकी महाराष्ट्राचं नेतृत्व भारताचं नेतृत्व कसं आहे करायला लागला, कशी विचार पोहोचले हे समजून घेतलं पाहिजे आपण. त्याची दोन तीन कारणं आहेत, ती यंत्रणा कशी उभी केली.
त्याचं सगळ्यात लोकांच्याकडनं दुर्लक्ष झालेलं कारण तुम्हाला सांगतो. लोकमान्य टिळक हे दिले होते, हे माहिती आहे तुम्हाला, ते किसरी दारवाजे वर्तमानपत्र मराठा दारवाजे. पण त्या काळात वर्तमानपत्र चालून पोट भरेल अशी अवस्था नव्हती आणि वर्तमानपत्राकडे कोणी धंदा म्हणून पाहत नव्हतं. त्यामुळे वर्तमानपत्र चालवणं हा कोणाचाही फुल टाईम जॉब होऊ शकत नव्हता. मग पोटापोटासाठी काहीतरी करणं भाग होतं. टिळकांची शेती होती, टिळकांची एक जिनिंग फॅक्टरी होती मालकीची शहराप्रमाणे, पण तेही त्यांना त्यांचे एकूण व्यापार जमायचं नाही म्हणजे पैसे कमी पडायचे. टिळक पुण्यामध्ये लॉ क्लास चालवायचे, LLB वगैरे कायद्याच्या डिग्र्या घेण्यासाठी शिकवण्या टिळक करायचे आणि महाराष्ट्राच्या पाठीवरून कानाकोपऱ्यातून तरुण मुलं विशेषतः ब्राह्मणांची पुण्यात लॉ शिकायची टिळकांच्या क्लासमध्ये. आणि डिग्री घेतल्यानंतर ती आपापल्या गावी परत गेल्यानंतर तालुक्याच्या जिल्ह्याच्या प्रॅक्टिस सुरू करायची आणि त्याचबरोबर टिळकांचं राजकारणही सुरू करायचे. म्हणजे हे टिळकांच्या राजकारणाचा सर्वात बेस्ट आधार तो वकिलांचा आहे महाराष्ट्रातल्या. हा एक मुद्दा आहे. दुसरा हे वर्तमानपत्र मी तुम्हाला सांगितलं, केसरी मराठा आणि अन्य वर्तमानपत्र. तिसरा मेळे, ही मेळे नावाची जी गोष्ट टिळकांच्या काळात निघाली, त्या मेळ्यांनी फार लोकजागृती केली. ब्रिटिशांच्या विरुद्ध, सुधारकांच्या विरुद्ध त्यांनी खूप प्रचार केला. अगदी खालच्या लेवलावर गेला तो भाग वेगळा, पण केला. हे एक त्यांच्याकडे सामर्थ्य होतं. आता हे नेमस्थ लोक होते नाही, गोखले रानडे, त्यांना ते मेळेवेळी गोष्ट असभ्यपणाचे वाटायचे हो, म्हणून ते त्या भांगडीत कधी नाही पडले. त्याच्यामुळे त्याचा टिळकांना फायदा झाला की टिळकांच्याकडे जी शस्त्र होती ती यांच्याकडे नसायची. आणि आणखीन एक गोष्ट होती आणि ती महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे नाटकं. या महत्वाच्या गोष्टीकडे फार लक्ष लोकांचं गेलं नाही. महाराष्ट्राची रंगभूमी ही बेसिकली राजकीय रंगभूमी होती. हे लोक आता अलीकडच्या काळातले नवीन अभ्यास करणारे ब्रेस्ट वगैरे लोकांचा फार मोठमोठा आहे करतात, दो करतात, तो करायला हरकत नाही, करायला पाहिजे. पण महाराष्ट्राची रंगभूमी फार पुढे गेली होती पॉलिटिक्समध्ये आणि ती मुख्यत्वे करून टिळकांचं राजकारण करत होती त्यावेळेला. आणि नंतर 20 नंतर तिने गांधींचं राजकारण केलं, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तर अनेक नाटकं अशी होती ज्यांच्यावरती सरकारने पुढे बंदी घातली, त्यांची सेन्सॉर केली काही भाग त्यातले, ती टिळकांच्या राजकारणाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रचार करणारीच होती. त्यातली पात्र लोकांनी टिळकांच्यावरून घेतलेली असायची, लक्षात घ्या. नाटककार होते टिळकांचे. आता एकदा माहिती झाला कृष्णाजी बाबावर खाडीलकर, कृष्णाजी आवाजी गुरुजी, हे नाटककार होते. त्यांनी अगदी म्हणजे वंगभंग नाटकल्या, काँग्रेसची पुढे झाली सुरतीची नाटक, ते नाटकं लिहून आलेली आहे स्वदेशीचा प्रचार. नाटकं मी तपशिलात जात नाही, पण खूप लोकमान्यावर ते महात्मा दिलेले सगळे तपशील दिलेले आहेत. तर ही नाटकं ही मंडळी करायची आणि त्याच्यातनं टिळकांच्या याचा प्रचार करायची. मी दोनच फक्त उदाहरणं देईन तुम्हाला, एक सगळ्यांना माहिती आहे म्हणून ते नंतर देतो, ते म्हणजे असं किचकवाण्याचं. त्याच्या अगोदरचं तुम्हाला सांगतो की एक दामोदर विश्वनाथ नेवाळकर म्हणून नाटककार होते, अतिशय महत्वाचा नाटककार आहे त्या काळामधला, लोक फार विसरलेले. त्यांनी लोकमान्य टिळकांच्या राजकारणावरती, धर्मकारणावरती, समाजकारणावरती, तत्वज्ञानावरती नाटकं दिली आहेत. धर्मरहस्य त्यांचं नाटक आहे. शाहू आणि टिळक यांच्याचा संघर्ष हा त्याचा विषय आहे. आता बघा, तारक मारक ते सरकारने जप्त केलं, बंदी घातली. पण मी आता जे सांगतोय त्या नाटकाचं नाव दंडधारी. एक त्यांचं नाटक कट्टा कट्टा कर्मयुग आहे, संपूर्ण गीतारस्याचं तत्वज्ञान त्या नाटकात आलेलं आहे आणि गीतारस्य लिहिण्याच्या अगोदरचं नाटक आहे. मला अजूनही मला कळवून लिहिलं नाही की हे लोकमान्य टिळकांच्या गीतारस्याचं तत्वज्ञान हे नेवाळकरांना गीतारस्याच्या अधिकच काय कळलं. त्यांची टिळकांशी कुठल्या माध्यमातून संबंध होते, कधी चर्चा झाली होती, पण आहे खरं कट्टा कर्मयुग हे नावच नाटकाचं मुळात. आणि ते पण टिळकात दुसरं कोण असतात, म्हणजे टिळकांचं डायरेक्ट नाव नाही, पण टिळकांच्या नावाचं तत्सम पात्र निर्माण करून, पण त्याने महत्वाचं नाटक त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवलेलं नाटक दंडधारी. दंड म्हणजे काठी. लोकमान्य टिळकांच्या हातामध्ये काठी असायची ना. लोकमान्य टिळक पाहा, तुम्ही कुठलाही फोटो पहा, त्यांच्या हातात किंवा अशी खुर्ची वगैरे मांडलेली एक काठी असायची, तो दंड. तर सावरकर आणि छत्री हे समीकरण नंतरच्या काळात आपल्याला रूढ आहे. सावरकरांचा कुठलाही पुतळा पहा, छत्री. ते एका माणसाने विनोद केला, विनोद काय फारच चांगला आपण सांगतो, म्हणजे अजून छत्री उघडत का नाही. दुसरी पोत स्थापन नाही का लोकांना, सावरकर छत्री ठेवून बोलताय, काय बोलले नसतील कधी.
पण ते इतकं लोकांनी ते सावरकरांनी छत्रियांचं ऐक्य करून टाकलं की कुठेही जाते छत्री असते. तर टिळकांचं ऐक्य म्हणजे दंड दंड झाली लोकमान्य टिळक. आणि त्या त्यांच्या विरोधामध्ये कोण? तर गोखले. तर गोखल्यांचं विडंबन, त्यांचं नाव ठेवलं त्यांनी काकशीर्ष विडंबन होत्या. आणि ते नाटक बॅड टेस्ट मध्ये दिलेलं नाटक आहे, त्याच्यात त्यांनी असं दाखवलं की तो काकशीर्ष म्हणजे गोखले कुठल्या तरी एका विधवा बाईला नादी लावतो, त्याला फसवतो. मग गोखल्यांनी त्या नाटकाच्या विरुद्ध दाद मागितली सरकारकडे, अर्ज केला की हे माझी बंद मी करणार नाटक आहे, आणि ते नाटक बंद केलं सरकारने. ते दंडधारे, पण ते दंडधारे दुसरी गंमत काय माहिती का, की ते दंडधारे नाटक हे बेळगावची स्त्री संगीत नाटक मंडळी नावाची मंडळी होती, ती करायची. सगळी कामं बायका करायची. रंगासाने आणि व्यंकासाने ह्या दोन बायका त्यातल्या मुख्य हे होत्या, काय किंवा रंगम्मा आणि व्यंकम्मा त्यांना म्हणायचं मालक. चांगली नाही अशी स्त्री संगीत नाटक मंडळी होती, संपूर्ण बायकांचे नाटक मंडळी आहे, म्हणजे पुरुषांचे काम बायकाच करायचे. तर त्याच्यामध्ये दंडधारे आणि काकशीर्ष म्हणजे टिळक आणि गोखले यांचीही कामं बायका करायची. ती रंगम्मा काम करते टिळकांची, मग टिळकांचा आता सगळा पोशाख पगडी उप ते अंगरखा उपरणं हातामध्ये दंड दंडधारे जोडे आणि अशी ती वावरायची. दुसऱ्या बाई ते गोखलेंचे पोशाख करायचे. तर एकदा पुण्यातल्या एका प्रयोगाला खुद्द लोकमान्य टिळकच ताटकळा आला. आता लोकमान्य टिळक एक औज मी कल्पना करा, म्हणजे आपण थोडीशी आपल्या कल्पनाशक्तीला थोडसा ताण द्या. जस्ट इमॅजिन की लोकमान्य टिळक प्रेक्षकात बसलेले आहेत आणि स्टेजवरती लोकमान्य टिळकांच्या भूमिकेत एक बाई वावरते. जस्ट इमॅजिन, म्हणजे काय त्या लोकांचं भाग्यच म्हटलं पाहिजे जे त्या प्रयोगाला आधार होते. आणि मग मध्यंतरात त्या बाई म्हणाल्या की आता मी विनंती करते लोकपंतांना की त्यांनी यावे व्यासपीठावरती आणि पानसुपारी घ्यावी. म्हणजे तेव्हा सत्कार इतका म्हणायचे नाहीत लोक पानसुपारी त्यांची. त्याप्रमाणे टिळक आले तर त्यांचा सत्कार विस्कार केला, पानसुपारी दिली आणि दोन शब्द बोलायची विनंती केली. तर टिळक बोलले, टिळक काय म्हणाले फार इंटरेस्टिंग वाक्य आहे. ते म्हणले की या बाईंचे आमच्यावरती फार उपकार आहेत. म्हणजे हे लोक म्हणजे टिळकांच्यावरती बाईंचे काय उपकार असतील. ते म्हणले की मी कसा दिसतो हे अजूनपर्यंत मला माहित होतं, कारण आरशात पाहिला मला वेळ. बाईमुळे म्हणले मला कळलं मी कसा दिसतो उपकार. तर असं ते गाजलेलं दंड झाले नाटक आणि ते सरकारने बंद करून टाकलं. कृष्णाजी बाबावर खाडीलकर हे लोकमान्य टिळकांच्या केसरीमध्ये त्यांचे उजवे हात आणि त्यांची नाटकं पहिल्यांदा गद्य नाटकं आणि आठच्या दरम्यान गाजणारं नाटक म्हणजे किचक वध. याच्यामध्ये किचक म्हणजे कर्जन, द्रौपदी म्हणजे भारतमाता, युधिष्ठिर म्हणजे त्यामधले गोखले म्हणजे असं अलीकडच्या काळचे म्हणजे नेमस्थ राजकारणाचे आणि भीम म्हणजे टिळक, अशा प्रकारचं समीकरण त्यावेळच्या प्रेक्षकांनी करून टाकलं. आणि त्या नाटकाचा महाराष्ट्रावरती विलक्षण परिणाम झाला. ते नाटक बंद केलं, जप्त करून टाकलं, संपवलं होतं, त्यावरती बंदी घातली सरकारने. आणि इतकंच नाही तर इतर जी नाटकं होती, आता रामशास्त्री प्रभू यांच्या वरती आधारित नाटक भावबंधकी, आपण देखील बऱ्याच लोकांना माहिती असेल प्रसिद्ध गाजलेलं नाटक खाडीलकरांचं. आता भावबंधकीत काही डायरेक्ट चिथावणी वगैरे नव्हती ब्रिटिशांच्या विरुद्ध, जसं किचकवधमध्ये कदाचित होती, पण भावबंधकीमधल्या काही गोष्टी टिळकांची आठवण करून देणाऱ्या होत्या. त्या ब्रिटिशांच्या डोळ्यावरती आल्या म्हणून ब्रिटिशांनी त्यांना बोलून घेतलं, ते जे करायचे नाटक निर्माते म्हणतात आजच्या भाषेमध्ये, की हे बदल घडून आणले पाहिजेत, तर नाटकाला परवानगी नाही तर नाही. आणि त्यावेळेला सेन्सर बोर्ड एक नव्हतं, लक्षात घ्या. आता कसं होतं की मुंबईतल्या सेन्सर बोर्डाने एकदा मान्यता दिली की महाराष्ट्रात तुम्ही कुठेही ते सर्टिफिकेट घेऊन प्रयोग करू शकता. त्यावेळेला जिल्हा न्याय असायचं, पुणे जिल्ह्यात पुणे जिल्ह्याच्या कलेक्टरची परवानगी लागायची, लक्षात घ्या. त्यामुळं ते लोकल याच्याप्रमाणे स्थानिक परिस्थितीप्रमाणे काही लोक नाकारायचे परवानगी. तर हे भावबंधकीमध्ये काय होतं, रामशास्त्री प्रभू यांचं काम जे नट करायचे काय ते नळा त्र्यंबकराव प्रधान, हे लोकमान्य टिळकांसारखा पोशाख करायचे. म्हणजे ती तशी पगडी, ते तसं उपरणं लोकमान्य टिळकांचं, ते असं ठाक खांद्यावर टाकलेलं आहे. आणि तर लोकमान्य टिळक हे सगळ्यांना माहिती आहेत सुपारी घ्यायचे. तर रामशास्त्री प्रभूने काही सुपारी खात नव्हते किंवा खात असतं ते इतिहासाला ज्ञात नाही, असतीलही खात तर पुरावा नाही, इतिहासमध्ये फार पुरावा मागतात लगेच कुठे नोंद आहे एवढा. आणि समजा तुम्ही नोंद दाखवलीत किंवा रामशास्त्री प्रभूने यांनी इतकी इतक्या सुपाऱ्या खरेदी केल्या 200 वगैरे,
तो लोक म्हणतील ते त्यांच्यासाठी खरेदी केलं आहे कशावर, म्हणजे स्वतः खाल्लं आहे कशावर, ते असा इतिहास पुरावाने चालतो. तर आमच्या तिथं काय सुपारी खाल्ल्याची नोंद आहे. मग टिळकांना काय सवय होती माहिती का, ते सुपारी खाते. आता सुपारी खाणारी जी तुम्हाला गोष्ट सांगतो, त्याची ती सुपारीचे कण असतात की नाही ते फार कोरडे असतात, त्यामुळे काही काही लागतीच ती, पण काहींना लागत जर नसते तरी ती इकडे तिकडे ते कण अडकतात, दाता कुठे कुठे गाळात बिळात, म्हणून त्यांना अजून अजून तो उद्योग करावा लागतो. ते काय करतात, गाळाने हे करतात इकडे जिवेली गाळा, ते अजून मधून बाहेर काढतात, ते तुमतून जातात. तर लोकांना टिळकांची सवय होती, बोलता बोलता असा अशी जीभ न्यायची गाळामध्ये सुपारीचे कण काढायचे आणि तुमकायचे. तर रामशास्त्री जरी सुपारी खात नव्हते तरी त्र्यंबकराव प्रधान उगीच मुद्दाम गाळामध्ये आपल्याला जीभ न्यायचे आणि असं एक आवळा करायची. ते लोकांना कळायचं की लोकांनी टिळक बोलतात. कलेक्टरने सांगितलं की हे बंद करा असं, तुमच्या सगळ्या गोष्टी असल्या. पहिली गोष्ट अशी की ही लोकमान्य टिळक त्याच्यातून दिसत कामावर आहेत, म्हणजे काय करा, ही टिळकांची पगडी ही रामशास्त्रींची पगडी नाही ती उचवा आणि तिच्याऐवजी हरिदासाची पगडी ठेवा कीर्तन करायची, तो बिचारा काय नसतो करीत. नंतर उपर्ण टिळकांचं असं नाही घ्यायचं म्हणले, म्हणजे रामशास्त्रीचं उपर्ण टिळकांप्रमाणे नाही घेतलं पाहिजे, परत हरिदासाप्रमाणे, म्हणजे असे दोन्ही खाण्यावर असं टिळकांप्रमाणे. तर अशा पद्धतीने इंग्रजांनी टिळकांच्या सगळ्या यंत्रणा मोडून काढल्या आणि 6 वर्ष काही झालं नाही, शांत होतं महाराष्ट्र. टिळक ज्या वेळेला 1914 तुरुंगातून सुटले आणि परत आले मंडळेतून आणि त्यांच्या लक्षात आलं की काहीही राजकीय झालेलं नाही, सरकारने भयंकर दडपशाहीचं धोरण बाळगलेलं आहे आणि लोक काही करत नाहीत, काय करायचं. आणि तीच तर हे ना, म्हणजे लोकमान्य टिळकांच्या अनुयायांना 6 वर्ष एक संधी होती. असं पहा, टिळक हे नेते आहेत पण कुठलाही नेता आजऱ्यावर नसतो, ते आज तुरुंगात आहेत पण आहेत, उद्या कदाचित युरोपातही नसतील ना तेव्हा तरी, मग काय करणार तुम्ही. तेव्हा त्यांनी काहीतरी इनोव्हेटिव्ह ज्याला म्हणतो आपण, प्रतिभा वापरून काहीतरी नवीन की जे ब्रिटिशांच्या दानामात नसेल, चळवळ करणं वगैरे असं त्यांच्याकडनं काहीही झालं नाही आणि त्यांच्या मर्यादा त्या 6 वर्षामध्ये स्पष्ट झाल्या. खाडीलकरांनी केळकरांची भांडणं झाली आणि केळकरांनी अत्यंत कारस्थान करून खाडीलकरांना पिशवीतून हाकलून दिलं, ते गेले बाहेर आणि मग ते संगीत नाटकं लिहायला लागले. अगोदरची जी नाटकं गद्य नाटकं होती कांचनगडची मोहनापासून तर थेट या भावबंदीपर्यंत, मग त्यांना ते फॉर्म्युला सापडला मान अपमान, संगीत मान अपमान आणि बालगंधर्व सापडले आणि मग काय बोलता, संपूर्ण मराठी रंगभूमीचा इतिहासच बदलला त्या मानअपमानमुळे. ते तिकडे शिरले खाडीलकर आणि केळकरांनी त्यांच्या नेमस्त पद्धतीने ती केसरी सांभाळ, म्हणजे टिळक म्हणाले की बाबा हे काही कमी कॉन्ट्रीब्युशन नाही, मी मला काहीतरी पाय ठेवलं जागा तरी राहिली ना केसरी चालू असल्यामुळे, म्हणून त्यांनी केळकरांचे आभार मानले. पण राजकीय जवळ काहीच नाही, राज्यकारक तर पूर्ण बंद झाले होते, ते सगळं पॅकेजच्या पॅकेज पाठवलं होतं ज्या सावरकरांनी पिस्तुलांचं, ती सगळी सरकारला सापडली, असं झालं. त्याच्यामुळे काय करणार काय, मग तेव्हाच राजकारण 6 वर्षात गोखल्यांनी सांभाळलं त्यांच्या नेमस्त पद्धतीने. मग त्याच काळामध्ये मोरले आणि मिंटो यांच्या सुधारणा आल्या, 1909 गोष्ट आहे. निवडणुका व्हायला लागल्या की हिंदूंना आणि मुसलमानांना जागा वाटून राखीव, मुसलमानांचे इन पर्टिक्युलर, हे गोखल्यांच्या पासून सुरू झाले. पण म्हणजे गोखल्यांनी नाही केलं, ते केलं इंग्रजांनी, दुसरा पर्यायच नव्हता ना त्याला. मुस्लिम लीग अडून बसली, आम्हाला स्वतंत्र पाहिजे काय असतं ते हक्क, ते दिले आणि तिथपासून भारताच्या राष्ट्राला असं एक वळण लागलं. नंतर हिंदू महासभा आली, असं ती पहिल्यांदा डायरेक्ट राजकीय संस्था नव्हती वेळा. तर हे राजकारण तेव्हा गोखल्यांच्या माध्यमातून झालं भारताचं, म्हणून गोखल्यांचं त्या काळामधलं कॉन्ट्रीब्युशन फार महत्त्वाचं आहे. तर टिळक जेव्हा आले 14 साली तेव्हा कोण होतं भारतामध्ये या सगळ्या राजकीय क्षितिजावरती कोण होतं, तारे ग्रह असं म्हणतो आपण, मवाळांच्यामधले सगळ्यात मोठे नेते तेव्हा अर्थात गोखले होते, की सरकारलाही मान्य आहेत आणि पक्षालाही मान्य आहेत गोखले. आणि कोण होतं, फिरोजशहा मेहता होते, मुंबईचे सिंह त्यांना म्हणायचे. बॅरिस्टर जिनांचा उदय झालेला होता 16 साली माहिती आपल्याला, त्यांनीच करार केला तो टिळकांच्या बरोबरचा, काँग्रेस बरोबरचा, लीगच्या होत्या. मोहम्मद अली आणि शौकत अली हे तरुण धर्मवादी मुसलमान पुढे होते आणि त्यांना ते मुस्लिम लीगचं सरकार धारजीनं स्वरूप बदलू पाहत होते, की कायम सरकारच्या कच्छेपी लागलेली आहे ही लीग, हे बरोबर नाही, सरकारच्या विरुद्ध आपण असलं पाहिजे काँग्रेसप्रमाणे, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळं
मुसलमानांच्या पारंपरिक नेतृत्वाचं त्यांचं बनत नव्हतं. एक अहमदाली शौकत आली. नुकतेच मौलाना अबुल कलम आझादही पुढे येत होते. तरुण अल हिलाल नावाचं वर्तमानपत्र आणखीन काही काढून त्यांचं काम चांगलं होतं. असा हा पॉलिटिकल सिनारिओ ज्याला म्हणतो आपण हा होता. आणि त्याच वेळेला पहिलं महायुद्धात तोंड फुटलं. सगळं बदलून गेलं एकदम. तो सीनच बदलला मी जो आता सांगितला तो. कारण ब्रिटिशांना आता भारताची मदत घेणं भाग होतं जर्मनीच्या विरुद्ध लढण्यासाठी. भारताचे सैनिक म्हणजे मनुष्यबळ, भारताची संपत्ती, भारतांच्या लोक भारतातल्या लोकांची सिंपथी ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे होत्या. सैन्य संपत्ती आणि सानुभूती ह्या पाहिजे होत्या. म्हणून ते जरा थोडेसे लवचिकपणे पाहू लागले. त्याचा फायदा त्याच्या ठिकाणी ठरवला आणि जाहीर केलं की माझा सरकारच्या युद्ध प्रयत्नांना पाठिंबा. सगळ्या टिळकांची आली म्हणजे हा काय प्रकार आहे, सरकारचा तर आपला विरोध आहे आणि सरकार जेवढं लवकर जाईल तेवढं बरं. आणि पाठिंबा कसा आहे टिळकांना? टिळकांची बरीचशी शक्ती आपल्याच अनुयायांच्या डोक्यात काही गोष्टी घालण्यामध्ये गेली. त्यातली ही एक गोष्ट. पण शेवटी ती झाले राजी भाग वेगळा. तर तो एक भाग. आणि त्याच काळामध्ये एक महत्वाच्या बाई, त्यांचं नाव ॲनी बेझंट, त्या भारतामध्ये आल्या. आणि कशासाठी आल्या? ॲनी बेझंट या थिओसॉफीच्या होत्या. थिओसॉफी नावाचा जो पंथ अतिशय महत्वाचा, कर्नल ऑलकॉट ब्लॅवॅट्स्की यांनी स्थापन केलेला गूढवादी अशा प्रकारचा पंथ, साधनेवरती भर देणारा, अध्यात्मावरती. आणि या पंथाचं असं म्हणणं होतं की भारतामध्ये हे ज्ञान फार पूर्वीपासून आहे. ऋषीमुनी गौतम बुद्ध असे अवतारी पुरुष झाले म्हणून भारत त्यांना गुरुस्थानी होता. तर त्यांचं आणि बाईंचं म्हणणं असं होतं की भारताला किमान सभ्यतेने वागवलं पाहिजे सरकारने, लोकांना किमान हक्क दिले पाहिजे. की जे आयरिश लोक मागत होते होम रूल, होम रूल हा शब्द होता आयर्लंडमध्ये चळवळीतून पुढे आलेल्या, आणि जी ब्रिटिशांनी मागणी पुढे मान्य केली तर तशा प्रकारचं भारताला मिळालं पाहिजे अशी चळवळ घेऊन बाई भारतामध्ये प्रविष्ट झाल्या, दाखल झाल्या. आणि मग टिळकांनीच लक्षात आलं, टिळकांच्या पण टिळकांचे अनुय होते बॅरिस्टर जोसेफ बॅप्टिस्टा, त्यांचा त्या आयरिशचा फार चांगला अभ्यास होता. तर त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली की अशा पद्धतीची चळवळ जर आपण सुरू केली भारतामध्ये तर सरकारचं काही चालणार नाही. कारण आयर्लंडमध्ये जे मान्य आहे कायदे याला धरून आहे ते भारतात तुम्हाला कायदे पाहिजे कसं ठरता येईल. म्हणून टिळकांनी त्याचा प्रस्ताव सुरू केला होम रूल मागायचा. ते जे प्रसिद्ध वाक्य आहे मराठीमध्ये त्याचं असं म्हटलं जातं, स्वराज्यामध्ये जन्मसिद्ध हक्क आहे, दॅट इज होम रूल. होम रूल इज माय बर्थ राईट. आणि त्याच्यावरसाठी टिळकांच्यावरती खटला भरला सरकारने. नगरला बोलले, आणखी कुठं काय बोलले, खटला भरला. आणि त्या खटल्याची टिळकांची बाजू जिनांनी मांडली आणि टिळक निर्दोष होते की याच्यात राजद्रोह काही नाही. सरकारने जी गोष्ट आयर्लंडमधल्या लोकांना दिली ती भारतातल्या लोकांना का देऊ नये आणि एखाद्याने तिची मागणी का करू नये असं झालं. तर तो टिळकांनी ते मोठ्या खुबीने प्रकरण करून टाकलं. पण मग ॲनी बेझंटबाई या तिथे आल्या. हा आणखीन एक राजकीय तारा ॲनी बेझंटचा. आणि टिळकांनी सुरुवातीला बाईंच्या बरोबर सहकार्य केलं, मदत केलं. पुढे टिळक आणि बाईंचे भांडण झालं. मग टिळक बाईंना पुतनामावशी म्हणायला लागले. तर ते गांधीजींची टिळकांची भेट झाल्यानंतर गांधी म्हटले अहो तुम्ही असं काय बोलतं बाईंना, बाई एवढी चांगली आहे. तर टिळक म्हणले पुतना तरी कुठे वाईट होती, तिचं काम करायला आली होती सरकार कृष्णाकडे. आता ते झालं नाही हा भाग वेगळा. असे टिळक आणि गांधी यांच्यातला फार चांगला डायलॉग आहे. असो, तर सांगायचा मुद्दा असा की ॲनी बेझंट बाई. आता हे सगळं ठीक आहे इथपर्यंत. हे चालू असताना 1915 फेब्रुवारीमध्ये बहुधा गांधीजी अवतरले. आता हे ग्रहतारे ठीक आहेत, एस्टॅब्लिश आहेत. मी तुम्हाला सांगितलं गांधी म्हणजे कोण. राजकीय क्षितिजावरती भारताच्या गांधींचा उगम हा धूमकेतूप्रमाणे होता. अपस्टार्ट म्हणतो त्याला. धूमकेतू काय नेहमीचा भाग नाही हो तुमच्या याचा. तुमच्या याच्यात असतं रोज. आज सूर्य कुठे असेल, कुठल्या राशीमध्ये, मंगळ कुठे आहे दिसतो सुद्धा तुम्हाला. धूमकेतू कुठे असतो तो असा केव्हा तरी येतो अचानक. आणि धूमकेतू येतो तेव्हा आपल्याला समजून ते उत्पात होतं काही सगळं उलट पाठवत. तर गांधीजी हे त्या काळच्या बऱ्याच लोकांच्या हिशोबाप्रमाणे हे अशा प्रकारचे उत्पाती अपस्टार्ट त्याला म्हणतात इंग्रजीमध्ये, उपराय असे गृहस्थ आहेत. मग ते आले. ते आले म्हणजे काय? त्यांनी ठरवलं की आता आफ्रिकेत काम भरपूर जायला लागलं, आता आपण भारतात गेलं पाहिजे. आता भारतात जायचं वाटलं तर कुठे जायचं नेमकं? त्यांनी असं ठरवलं की आपण ज्या प्रकारचं राजकारण करू इच्छितो ते राजकारण गोखले यांच्या राजकारणाची जुळू शकतं. म्हणजे सभ्य अशा प्रकारच्या माणसांचं राजकारण आहे. तर त्यांनी गोखल्यांना आपलं राजकीय गुरु म्हणून घोषित केलं.
मुखलनही हा शिष्ट मान्य होता म्हणून ते उभय पक्षी ते मान्य झालं आणि गांधीजी जे इथे आले ते गोखल्यांच्या पद्धतीने राजकारण करण्यासाठी म्हणून आले, मुखल्यांचं शिष्यत्वबत करून. आता गांधीजी आल्यानंतर हा शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. पुण्याला मुंबईला आले पहिल्यांदा, अर्थात साहजिक आहे इंग्लंडची बोट पहिल्यांदा मुंबईला आला. त्यांचं स्वागत केलं लोकांनी. गांधीच्या वेळा जगप्रसिद्ध झाले होते कारण दक्षिण आफ्रिकेची चळवळ त्यांनी करून दाखवली होती ना. आणि एक सत्पुरुष आहे, संतपुरुष आहे इतकी लोकांची त्यांच्याबद्दलची भावना होती. राजकारणी म्हणून नव्हते ते प्रसिद्ध, लक्षात घ्या, कारण लोकांची राजकारणाची कल्पनाच वेगळी होती, गांधीजींची वेगळी होती, आदर होता लोकांना. पण ते गोखल्यांचे शिष्य म्हणत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये टिळकांचे अन्वय त्यांच्याबद्दल जरा सावध होते किंवा नेमकं काय. तर ते मुंबईला आले, त्यांचा पहिला सत्कार झाला फिरोजशहा मेहता यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्या सभेला लोकमान्य टिळकांना निमंत्रण नव्हतं कारण गोखले आणि टिळक यांचं फार फाटलं होतं ना त्या काळात. गांधी म्हणत होते की टिळक म्हणत होते की मला काँग्रेसमध्ये जायचं. त्या 8 साल 7 सालच्या भांडणामध्ये बाहेर पडले होते ज्या लोकसभे. आणि गोखले आणि मवाळ म्हणत होते की यांना काँग्रेसमध्ये घ्यायचं नाही, काँग्रेसमध्ये यांना घेतलं की यांनी काँग्रेसची वाट लावली असं त्यांचं म्हणणं होतं, म्हणून घेत नव्हते. बेजनबाई मध्यस्थ करत होते की घ्या म्हणून, असा तो फार मोठा त्यावेळेचा वादाचा विषय होता. तर त्यामुळं गांधींच्या कार्यक्रमाला यांना निमंत्रण नव्हतं. टिळकांना निमंत्रण नसताना गांधी त्या टिळक कार्यक्रमाला गेले. आता हे बघा, जनरली टिळकांच्या तोला मोलाच्या प्रतिष्ठेचा माणूस मान पान प्रोटोकॉल, मराठी ज्याला मानपान म्हणतो त्याला इंग्लिश प्रोटोकॉल म्हणतात, फार जागरूक असतात लोक की कुठं बसलं पाहिजे, कोणत्या लाईनीत आपण बसलं पाहिजे, आपल्या शेजारी कोण असलं पाहिजे, आपल्या खुर्चीची उंची किती असली पाहिजे, आपल्याला कुणी रिसीव्ह केलं पाहिजे, फार असतं. तर तसं टिळकांचं नव्हतं हे लक्षात घ्या. टिळकांनी पाहिलं की गांधी हा महत्वाचा मनुष्य आहे, त्याला स्वार्थ कामा नये हे त्यांचं प्रशिक्षण होतं, म्हणून न बोलवता गेले. आता गेल्यानंतर त्यांना भाग यावं, या या बसा, या आलेत तर बसा, दोन शब्द बोला त्याचे बोलले विचारे. आणि मग जेव्हा पुण्यात गांधीजी आले तेव्हा टिळकांनी रिक्सर गांधीजींचं स्वागत केलं, तिथे भाषण केलं. गायकवाड्यामध्ये टिळक आले, सिंहगडला भेटीला गेले टिळकांच्या. टिळकांचं तिथे घर होतं, तिथे तिथे जायचे विकेंडला काम करण्यासाठी, असतात विकेंडला म्हणजे विचारांसाठी नाही, काम करण्यासाठी जायचे. तर ते झालं गांधीजींचं. तेव्हा गोखले आणि टिळक यांच्यात फार मोठा वाद चालू होता आणि गांधींना तो वाद पाहायला मिळाला. तो वाद म्हणजे काय होता ना, तेच काँग्रेसमध्ये टिळकांना घ्यायचं की नाही. त्या भरामध्ये टिळक लिहून गेले की गोखले आणि टिळक या दोघांचे गोवऱ्या ओंकारेश्वरला गेले असं लिहिलं. आता गोखल्यांचं 49 वर्ष वय होतं. 49 वर्षाच्या माणसाच्या गोवऱ्या कुठं ओंकारेश्वरला जातो. पण टिळक एकदा लिहायला लागलेला प्रतिस्पर्धेच्या विरुद्ध, मग त्याला भांडणं राहायचं. ते सगळं काही ते काही ठेवतात दाखवलं लेच सगळ्याची आगरकरच्या बद्दल लिहिते. आणि आगरकरही तसेच होते असं काही समजायचं काही कारण नाही. गोखले मात्र तसे नव्हते, ते त्या पद्धतीने नाही लिहायचे. पण ठीक आहे, असा तो वाद गांधीजींना ते बघवेन आपण काय करणार, गांधीजी यांच्याकडे जायचे त्यांच्याकडे जायचे, दोघांच्या तडजोड करायचा प्रयत्न करायचे, ते असं त्यांचं जाणं नव्हतं. महत्वाचा मुद्दा असा आहे की गांधीजींना राजकारण कुठल्या प्लॅटफॉर्मवर करायचं. गोखले त्यांना म्हणाले की तुम्ही आमच्या भारत सेवक समाज सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीमध्ये या. त्याप्रमाणे गांधी आले पुण्यात आणि ते जे फर्ग्युसन रोडवरती त्यांचं ऑफिस आहे तिथे गेले आणि रिक्सर फॉर्म भरला प्रवेश द्या म्हणून भारत सेवक समाजामध्ये. आणि काय जरा इंग्रजीमध्ये फॉरगॉन कन्क्लुजन म्हणतात, फॉरगॉन कन्क्लुजन म्हणजे काय गुरु त्यात काय आवड आहे. गांधीजींनी गोखल्यांचं नेतृत्व मान्य केले, गोखल्याला ज्यांचं शिष्यत्व मान्य आहे, गोखलेच त्या संस्थेचे मुख्य, त्याच्यामुळे ते येणार असं गृहित धरलं लोकांनी. संस्थेमधल्या इतर लोकांनी आमच्या संस्थेत गांधी नको असा पवित्रा घ्यायला आणि तो गोखल्यांना फार धक्का बसला. त्या लोकांचं बरोबर होतं, ते हुशार लोक होते. त्यांनी पाहिलं की हा माणूस फॅडिस्ट आहे. त्या लोकांची कार्यशैली कशी होते, ते भारतीयच लोक होते, भारतीयच पद्धतीने वागायचे. पण ती जी कार्यशैली जी असते ती अर्ज विनंत्या प्रोटोकॉल अशा पद्धतीची असायची, एका चौकटीमध्ये एका मर्यादेमध्ये असायची. गांधी हे काही करायचे कुठे उपास कर, आता हे त्यांना कसल्या परवडणार. गांधीजींचा पोशाख म्हणजे पूर्णपणे ते पुण्यात जे आले तेव्हा पूर्णपणे काठेवाडी पोशाखामध्ये आले, पायात चपला देखील झाल्या त्यांची कुठे वेळा. ते हे आपल्याला परवडणार नाही, सदुरस्त काही करतील म्हणले. म्हणून त्या सगळ्या लोकांनी विरोध केला गांधीच्या प्रवेशाला.
आणि हा धक्का गोखल्यांना सहन झाला नाही. गोखल्यांची प्रकृती थोडा मस्त होतीच, टिळकांनी त्यांना आधीच तिकडे त्यांच्या वाऱ्यात आणि त्यात त्यांना हा एवढा धक्का बसला आपल्या अनुयायांच्या आणि सहकार्यांच्या वागणुकीचा की गोखले गेले. गांधीजी त्यावेळेला गोखल्यांचा निरोप घेऊन, गांधीजी त्या दिवशी पुण्यात नव्हते, गांधीजी शांतिनिकेतनला गेले होते रवींद्रनाथ टागोर यांना भेटण्यासाठी. त्यांची भेट तिकडे झाली, तिथे त्यांना कळलं की गोखले गेले, ते परत आले मागे. नंतर अर्थात तोपर्यंत गोखल्याचं क्रियाक्रम वगैरे आटोपलं होतं. तर अशा प्रकारे गोखले अचानक गेले असं टिळक आहे बघा. कधी कधी राजकीय लोकांना सुद्धा आहे ना एक गोष्ट तुम्हाला एक दैव बलवत्तर लागतं बघा. म्हणजे टिळकांच्या नेतृत्वाची भांडण करण्यासाठी प्रतिस्पर्धी जे लोक होते पर्यायी कोण कोण होते, गोखले गेले. दुसरे फिरोज शाह मेहता तेही थोड्या महिन्यामध्ये गेले. त्यामुळे आता टिळकांना विरोध करायला माणूसच आला नाही चांगला म्हणजे ठाम. तर गोखल्यांची गादी पुढे परत मिळाली रांगर परत रेपू. पण ते काही गोखल्यांचे एवढे समर्थ नव्हते टिळकांशी धुंद देण्यात. त्यामुळे टिळकांचा मार्ग फार मोकळा असं आहे. तर असं दैव काही काही लोकांचं असतं की परिस्थिती अनुकूल बनते आपण ते टिळकांच्या वाट्याला नेमकं आलं आणि गोखले गेले आणि त्यामुळे मग भारताच्या राजकारणाला एक वेगळं वळण लागलं. आता शेवटचा मुद्दा सांगतो. गांधीजी परत आले, त्यांच्या लक्षात आलं की गोखल्यांची अनुयायी काही आपल्याला संस्थेमध्ये घेत नाही. गोखले असताना घ्यायला तयार नव्हते, तर गोखले गेल्यावरती कशी घेतली. गांधी हुशार, त्यांनी दोघांची वाचवली, स्वतःची पण आणि पक्षाची पण. त्यांच्या त्या समाजसेवा काय म्हणत त्याला भारत सेवक समाजाची पण काय, त्यांनी आपला आदर सुद्धा केला. म्हणजे तुम्ही अडचणीत नको आणि मी पण अडचणीत नको. त्यामुळं वयो पक्षी कोणाची इमेज धोक्यात न येता गांधीजींनी फक्त गांधीजींनी गोखल्यांना वचन दिलं होतं की एक वर्षभर मी कुठलंही पॉलिटिकल स्टेटमेंट करणार नाही, राजकारणात भाग घेणार नाही आणि भारत फिरेन सगळा बघीन. गोखले म्हटले भारताची परिस्थिती काय ती पाहायला. मग एक वर्षभर गांधीजींनी स्वतःला राजकारणापासून अलिप्त ठेवलं, काही बोलले नाही, सगळी परिस्थिती पाहिली. ही गोष्ट गांधीजींनी गोखल्यांच्या म्हणण्यावरून. गांधीजींनी एक वर्षभर चपला घालायच्या नाहीत गोखले घालण्याचं ठरवलं आणि वर्षभर ते अनवाणी होते. त्यावेळेला पद्धत असे की एखादा मोठा माणूस गेला की दुःख कसं व्यक्त करायचं, कशात तरी त्याग करायचा, कुणी मग साखर सोडतं, कुणी काय वगैरे वगैरे. तर अशा प्रकारे गोखले गेले, गांधी एक वर्षभर फक्त निरीक्षकाच्या भूमिकेत राहिले आणि टिळकांना रान मोकळं मिळालं. त्यामुळे मग पुढे राजकारण जे झालं, आता कोण उरले, मग फिरोज शाह गेले आणि गोखले गेले, राहिले टिळक, ॲनी बेझंट, बॅरिस्टर जिना, महम्मद अली शौकत अली बेसिकली आणि गांधीजी. आता ह्यामध्ये बाकीच्या सगळ्यांना मागे टाकून किंवा कोणी काही आकस्मिक जाऊन गांधी सगळ्यांना सरपास करतील असं कोणालाही वाटलं नसावं, पण ते मात्र पुढे घडलं. असं वाटलं फक्त एका माणसाला ज्यानं सांगितलं की आता टिळकांचं युग संपलेलं आहे आणि गांधींचं युग सुरू झालं आहे. तो कोण असेल, तो महाराष्ट्रातला मनुष्य होता, अत्यंत तरुण होता, विनायक नरहर भावे, म्हणजे विनोबा भावे. त्यामुळं भावे जे उठले ते साबरमतीला गेले, कारण जेव्हा आपल्याला भारत सेवक समाजात प्रवेश मिळत नाही असं ठरलं तेव्हा गांधी म्हटले ठीक आहे, म्हणून गांधीजींनी आपलं सेंटर तिकडे स्थापन केलं साबरमतीला. तर तिथे विनोबाजी दाखल झाले. पण सगळ्याचा मुद्दा शेवटचा असा आणि मी थांबतो की महाराष्ट्रानं गांधींना दोनदा गमावलं, एकदा गोखल्यांच्या अनुयांनी गमावलं, एकदा टिळकांच्या काही अनुयांनी गमावलं. नाहीतर पुणे हेच भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं केंद्र बनलं असतं 1915 पासूनच गांधींच्या याच्यातून. आणि मग गायकवाडवाडा आणि भारत सेवक समाजाचे दोन सेंटर्स पुण्यात समोरासमोर आपल्याला दिसले असतील, पण महाराष्ट्राने आणि पुण्याने तो मान गमावला आणि ते शेवटी साबरमतीला गेले. पण तरी महाराष्ट्राचं त्यांचं नातं दृढ होतं, शेवटी तिकडून वर्धेला आलेच की नाही असं. तर अशा प्रकारे मी लोकपंडते महात्मा याचा पूर्वार्ध आपल्यापुढे ठेवला. उद्या पुढचं विवेचन करीन. आपण माझं व्याख्यान शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद सर. विषय अतिशय व्यापक आहे. गेल्या 1.5 तासापासून आपण या ठिकाणी हा विषय ऐकत होता. कधी कधी भूतकाळातल्या घटना किती खुसखुशीत असतात याचाही प्रत्यय आपल्याला आला.
सहज साधी सरळ अभिव्यक्ती हा त्यांच्या वक्तृत्वाचा खास विशेष आहे आणि चिकित्सक आशय ते आपल्या व्याख्यानातून मांडतात, त्यामुळं एक विलक्षणत्व त्यांच्या व्याख्यानाचा स्थायी भाव असतो आणि म्हणून हा विषय अर्ध्यावरती येऊन थांबलेला आहे. आता उर्वरित विषय आपल्याला उद्याला ऐकायचा आहे आणि थोडी वेळेत बदल केली आहे कारण सरांना पुन्हा प्रवासाला निघायचं, गाडी लवकर आहे सरांची, त्यामुळे उद्या 7 ऐवजी 6:30 आपल्याला जमा, तर उद्या 10 आपल्याला या व्याख्यानाचं दुसरं सत्र ऐकायचं आहे. त्याचबरोबर आणखी एक मला या ठिकाणी सूचना द्यायची की बाहेर एक पोस्टर लागलेला आहे, डॉक्टर एल एस देशपांडे आणि डॉक्टर शैलजा वाडीकर यांनी गुरुजींच्या विचाराचं दर्शन घडविणारा एक ग्रंथ लिहिलेला आहे आचार्य नावाचा, तर त्याची मूळची किंमत 150 रुपये आहे आणि नोंदणी जर आपण अगोदरच केली प्रकाशनाच्या पूर्वी तर ते पुस्तक आपल्याला 100 रुपयाला मिळू शकतं. म्हणून आपण नोंदणी करावी ही विनंती करतो. आपण सगळ्या लोक या ठिकाणी गेल्या 1.5 तासापासून अतिशय अवधानपूर्वक हे व्याख्यान ऐकत होतात, आपल्या चेहऱ्यावरती आम्ही ते सगळं पाहत होतो. सरही अतिशय सहजपणानं कुठल्याही नोट्स न घेता ते बोलत होते, कारण व्यक्तिमत्वाचा ज्या वेळेला विषय हा अविभाज्य भाग बनतो त्यावेळेला नोट्स वगैरे या गोष्टी फार महत्वाच्या नसतात हे आपण पाहिलेलं आहे. उद्याला आपण जरूर यावं हे आग्रहाचं निमंत्रण देतो. सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. गुरुवर्य नरहर कुरुंदकर स्मृती व्याख्यानमालेच्या आजच्या दुसऱ्या सत्रात रूपवेद ग्रंथालयाच्या वतीनं मी आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. सर्वप्रथम आजचे सन्माननीय वक्ते डॉक्टर सदानंद मोरे यांचं स्वागत श्री विश्वास नरहर कुरुंदकर हे करतील. मी विश्वास कुरुंदकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर सदानंद मोरे यांचं पुष्पहार घालून स्वागत करावं. आजच्या नियोजित कार्यक्रमाप्रमाणे आपले जिल्हाधिकारी श्री राधेश्याम मोपलवार हे डॉक्टर सदानंद मोरे यांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित राहणार होते, पण शासकीय कामामुळं त्यांना इथं पोहोचण्याला थोडा विलंब होतो आहे. त्यांचं आगमन झाल्यानंतर स्वागताचा हा कार्यक्रम आपण घेऊ. मित्र हो, आज गुरुवर्य कुरुंदकरांचा स्मृतिदिन आहे. 26 वर्षांपूर्वी औरंगाबादला एका व्याख्यानासाठी उभे असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं वयाच्या अवघ्या 50व्या वर्षी त्यांचं आकस्मिक निधन झालं. ही धक्कादायक बातमी समजल्यावर डॉक्टर सदानंद मोरे यांनी आपल्या भावना एका कवितेतून व्यक्त केल्या होत्या. त्यांच्या बखर या काव्यसंग्रहामध्ये ही कविता समाविष्ट आहे. या कवितेनं आजच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करावा हे उचित वाटतं. डॉक्टर मोरे यांच्या परवानगीनं ही कविता मी सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे आणि एक विद्यापीठ कोसळलं, आणि त्याचा संदर्भ आहे 10 फेब्रुवारी हा पुणे विद्यापीठाचा वर्धापन दिन असतो आणि याच दिवशी 1982 साली गुरुवर्य नरहर कुरुंदकर यांचं निधन झालं होतं ही बातमी समजल्यानंतर डॉक्टर सदानंद मोरे यांनी लिहिलेली ही कविता आणि एक विद्यापीठ कोसळलं. 10 फेब्रुवारी 1982 काळाच्या सिस्मोग्राफवर नोंद झाली एका हार्ट क्वेकची
आणि एक विद्यापीठ कोसळलं. विद्यापीठ व्याख्यानाला उभं राहायचं तेव्हा बघता बघता एक एक इमारत उभी राहायची एकेका फॅकल्टीची. विद्यापीठ व्याख्यानाला उभं राहायचं तेव्हा बघता बघता एक एक इमारत उभी राहायची एकेका फॅकल्टीची. आणि विद्यापीठ ऐस पैस बसायचं तेव्हा वाटायचं जणू बैठकच बसली आहे बोर्ड ऑफ स्टडीजची. पानाच्या शिरांबरोबर एक एक संदर्भ उलगडत जायचे पानाच्या शिरांबरोबर एक एक संदर्भ उलगडत जायचे आणि ओठ रंगल्या चर्चेला रंग चढायचा. विद्यापीठाच्या कॅलेंडरला ठाऊक नव्हता सुट्टीचा दिवस. विद्यापीठाच्या कॅलेंडरला ठाऊक नव्हता सुट्टीचा दिवस आणि विद्यापीठाच्या डायरीत तर जितक्या तारखा तितकी गावे. वाटायचं याचं नामकरण करावं चक्रधर विद्यापीठ. याचं नामकरण करावं चक्रधर विद्यापीठ. आज प्रतिष्ठानी वसती तर उदयीक पुण्यनगरीस प्रस्थान. गळ्यात अडकवलेल्या शबनममध्ये वाटायचं संदर्भ ग्रंथ असतील कदाचित. गळ्यात अडकवलेल्या शबनममध्ये वाटायचं संदर्भ ग्रंथ असतील कदाचित तर ती निघायची चक्क रहस्य कथांची लायब्ररी. विद्यापीठाच्या हेड ऑफिसमध्ये नक्कीच 8-10 कॉम्प्युटर्स असणार. विद्यापीठाच्या हेड ऑफिसमध्ये नक्कीच 8-10 कॉम्प्युटर्स असणार. नाहीतर एवढे संदर्भ एवढ्या सनावाळ्या आणि माणसांच्या एवढ्या नोंदी. एकदा कुणीसं विचारलं विद्यापीठाला अहो तुमच्या दिवसांचे तास किती. एकदा कुणीसं विचारलं विद्यापीठाला अहो तुमच्या दिवसांचे तास किती तर पानाला चुना लावी त्याने सुरुवात केली आईन्स्टाईनचा सिद्धांत सांगायला काल नेहमीच सापेक्ष असतो. आणि खरंच वयाच्या 50व्या वर्षी विद्यापीठ कोसळलं हार्टक्वेक होऊन. तेव्हा खरंच का त्याचं वय 50 होतं. तेव्हा खरंच का त्याचं वय 50 होतं. मित्रो आज गुरुवर्य कुरुंदकरांच्या स्मृतिदिनानिमित्त या काव्यरूप श्रद्धांजलीनं आपण कार्यक्रमाचा प्रारंभ करतो आहोत. आमच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आधी होतो. मी सौ श्यामल पत्की यांना अशी विनंती करतो की त्यांनी या व्याख्यानमालेचं आभार प्रदर्शन करावं. रसिक हो, अध्ययन आणि अध्यापन ह्या ज्यांच्या जीवनाच्या दोन बाजू होत्या, सतत नवीन वाचणं सतत नवीन सांगणं हा ज्यांच्या जीवनाचा स्थायी भाव होता आणि त्याच्यासाठी सतत कोणत्या ना कोणत्या विषयावर मूलगामी विचार करणे हा ज्यांचा ऊर्जास्त्रोत होता, व्यासपीठावरील संमोहन असा ज्यांचा उल्लेख केला जात असे अशा नरहर कुरुंदकरांच्या नावाने चालणाऱ्या या वैचारिक महायज्ञाच्या यावर्षी महायज्ञाचे यावर्षीचे आवर्तन डॉक्टर सदानंद मोरे या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे आहे. डॉक्टर सदानंद मोरे यांनी आमच्या निमंत्रणाचा स्वीकार केला, 2 दिवस आमच्यासाठी काढले. सर्व नांदेडकरांच्या वतीने मी अंतःकरणपूर्वक आपले आभार मानते. कोणत्याही वाघयज्ञाला व्याख्यात्यावडेच महत्त्व श्रोत्यांचेही असते. त्यांच्याशिवाय व्याख्यान रंगत नाही म्हणून सर्व रसिक श्रोत्यांचे संयोजकांच्या तर्फे मी आभार मानते. जिल्हाधिकारी श्री राधेश्याम मोपलवार, नांदेड महानगरपालिका पालिकेचे आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांचे मी आभार मानते. सर्व वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, आकाशवाणी नांदेडचे केंद्र संचालक यांचेही आभार मी व्यक्त करते. श्री गोविंद कोलमवार आणि त्यांचे सहकारी, काल तुकोबांचा अभंग सादर करणारे अभिजित अपस्तंभ आणि आज ज्यांच्या पसादानाने कार्यक्रम संपणार आहे ते श्री संजय जोशी यांचे आभार मी व्यक्त करते. तसेच या व्याख्यानमालेसाठी खास यवतमाळहून आलेले श्री सुभेदार बंधू आणि श्री राऊत यांचे ऋण व्यक्त करून आभार व्यक्त करून मी माझी जागा घेतो. मित्र हो, काल डॉक्टर सदानंद मोरे यांनी लोकमान्य ते महात्मा या विषयाचा पूर्वार्ध आपल्यासमोर मांडला. इतिहासासारखा विषय किती मनोरम असू शकतो आणि आपल्याला खिळवून ठेवू शकतो याचं एक उत्कृष्ट उदाहरण डॉक्टर मोरे यांच्या कालच्या व्याख्यानात आपण अनुभवलेलं आहे. याची माझ्या मते 2 प्रमुख कारणं आहेत.
एखाद्या हरिदासासारखी रसाळ रोचक आणि अनौपचारिक अशी निवेदनशैली हे पहिलं कारण आणि दुसरं त्याहून महत्त्वाचं कारण असं की मनामध्ये कुठलेही पूर्वग्रह न बाळगता निर्मळ मनानं इतिहासातील वास्तवाचं आकलन करण्याची त्यांची संशोधक वृत्ती. गुरुवर्य नरर कुरुंदकरांच्या स्मृती जागवणाऱ्या या व्याख्यानमालेमध्ये कुरुंदकरांच्या विचार प्रक्रियेशी साम्य असलेल्या त्यांच्या विवेचनाचा लाभ आपल्याला होत आहे याचं खरोखर समाधान वाटतं. मी आदरणीय डॉक्टर सदानंद मोरे यांना अशी विनंती करतो की लोकमान्य ते महात्मा या विषयाचा उत्तरार्ध आपल्यासमोर मांडावा. डॉक्टर सदानंद मोरे. रूपवेद वाचनालयाचे श्रीयुत पत्की आणि अन्य कुरुंदकर कुटुंबीय उपस्थित बंधू भगिनी, कैलासवासी नरहर कुरुंदकर यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने मी आज आपणासमोर माझ्या व्याख्यानमालेतलं दुसरं पुष्प सादर करण्यासाठी उभा आहे. काल मी शेवटी असं सांगितलं की 1915 नंतर आपणाला भारताच्या राजकारणामध्ये जे लोक दिसतात मुख्यत्वे त्यांच्यामध्ये अर्थातच भारतीय पातळीवरती ज्यांचं नेतृत्व पोहोचलं होतं किंबहुना असं पहिलं नेतृत्व म्हणता येईल की जे भारतीय पातळीवरती पोहोचलं ते स्वतः लोकमान्य टिळक, ॲनी बेझंट, बॅरिस्टर जिना आणि अर्थात नंतर महात्मा गांधी असे हे लोक तिथे होते. त्यांच्यापैकी जिना हे मुसलमानांच्यामधील नवीन प्रवाहाचं प्रतिनिधित्व करणारे, कारण जुना प्रवाह जो होता तो पूर्णपणे प्रो ब्रिटिश ज्याला म्हणता येईल त्यात ते नवाब वगैरे मंडळी, आगा खान असले सगळे लोक होते ज्यांनी मुस्लिम लीगची स्थापना केली होती ती मंडळी होती. पण त्यांचा ब्रिटिश दर्जनेपणा न आवडणारी जे लोक होते त्याच्यामध्ये त्यांच्यातले धर्मवादी म्हणजे मोहम्मद अली, शौकत अली वगैरे हे लोक होते. आणि दुसरा त्यांच्यामधला पुरोगामी विचारांचा प्रतिनिधित्व करणारे हे बॅरिस्टर मोहम्मद अली जिना होते. जिना जेव्हा राजकारणामध्ये आले तेव्हा त्यांना त्यांच्या पुढे जर कोणाचा आदर्श असेल तर तो अर्थात गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशहा मेहता, नाथभाई नौरोजी अशा लोकांचा होता. आणि त्यांना लोकमान्य टिळकांच्याबद्दल आदर होता, लोकमान्य टिळकांचे खटले त्यांनी काही चालवले होते हे आपल्याला ठाऊक आहे. आणि 1916 लखनौच्या काँग्रेसमध्ये जेव्हा त्याच वेळेला लीगचं अधिवेशन भरलं होतं, जो करार झाला त्या कराराप्रमाणे मुस्लिम लीगमधले जुने प्रो ब्रिटिश लोक मागे पडले आणि जिनांचं नेतृत्व पुढे आलं आणि हा करार झाला. त्याच्यात लोकमान्य टिळकांनी अर्थात आपल्याला कल्पना आहे काँग्रेसच्या वतीने मुख्य भाग घेतला होता. लोकमान्य टिळकांनी अशा प्रकारे जिनांच्या नादी लागून मुसलमानांना अधिक जागा देऊ करणं त्यांच्या प्रत्यक्ष लोकसंख्येतील प्रमाणापेक्षाही ही गोष्ट स्वतः टिळकांच्या अनेक अनुयायांना आवडली नाही. डॉक्टर मुंजे हे लोकमान्य टिळकांच्याकडे जाऊन सत्याग्रहाची भाषा करायला लागले की हे तुमचं कृत्य बरोबर नाही, अशाने मुसलमान शेफारतील. पण टिळकांनी त्या कोणाचंही ऐकलं नाही. ते असं म्हणाले की हा 3 पक्षांमधील सामना होण्यापेक्षा 2 पक्षांमध्ये होणं मला अधिक पसंत म्हणजे योग्य वाटतं. आता एका बाजूला ब्रिटिश राहतील आणि दुसऱ्या बाजूला मुसलमान आणि हिंदू राहतील. पूर्वी कसं असायचं की ब्रिटिश आणि मुसलमान एका बाजूला आणि हिंदू दुसऱ्या बाजूला, असं व्हायला नको होतं. ही तिरंगी लढत मी दुरंगी करू इच्छितो अशा प्रकारचं उत्तर टिळकांनी दिलं. त्यामुळे मुसलमानांना त्यांच्या मागणीप्रमाणे किंबहुना मागणीपेक्षा जास्त जागा देण्याच्या राजकारणाची सुरुवात ही गोपाळकृष्ण गोखले यांच्यापासून झालेली आहे. टिळकांनी त्याच्यामध्ये भर टाकली आणि त्याच तोच धागा घेऊन पुढे गांधीजी गेले. त्यामुळे एकट्या गांधींना कधी कधी बाजूला केलं जातं, मुसलमानांचा अनुनय केला वगैरे, ते कृत्य निश्चितपणे गांधीजींच्यावरती अन्याय करणार आहे हे आपल्याला या ठिकाणी मला मुद्दाम आवर्जून सांगायला हवं आहे. पण अशा प्रकारे मुख्य मुद्दा जो मी सांगितला तो लोकमान्य टिळकांच्या संदर्भातला आणि जिनांच्या संदर्भातला होता. आता हा टिळकांच्या संदर्भातला मुद्दा आणखीन मी पुढे थोडा नेतो आणि मग आपण परत जिनांच्याकडे वळूयात काय नेमकं झालं ते सांगण्यासाठी. मी तुम्हाला सांगितलं की टिळकांना गांधीजींची पात्रता ठाऊक झाली होती, त्यामुळं गांधीजींना बरोबर घेतलं पाहिजे. आपण गांधीजींना टाळून चालत नाही हे
हे त्यांना पक्क समजलं होतं. त्यामुळे गांधींच्या मराठी चरित्र लिहिणाऱ्या अवंतिकाबाई गोखले यांनी टिळकांना अशी विनंती केली की या चरित्राला तुम्ही प्रस्तावना लिहा. तेव्हा पहिल्या मराठी गांधी चरित्राची प्रस्तावना ही लोकमान्य टिळकांनी लिहिलेली आहे आणि त्यात त्यांनी गांधीजींची पुरेशी स्तुती केलेली आहे. मतभेदही नोंदवले आहेत पण गांधींबद्दलचा आदर निश्चितपणे आणि ॲप्रिसिएशन ज्याला म्हणू आपण ते त्या प्रस्तावनेतून दिसून येतं. त्याच्यापेक्षा पुढचा एक भाग तुम्हाला जर सांगितला तर तो कदाचित रोचक वाटेल म्हणून मी तो सांगतो. आणि आणखीनही पुढच्या गोष्टी काही सांगितल्या पाहिजे त्या संदर्भात. तो असा आहे की गांधीजींनी गोखल्यांना वचन दिल्याप्रमाणं आपल्याला कल्पना आहे की एक वर्षभर त्यांनी हे सगळं व्यवस्थित भारतात भ्रमण केलं, काही स्टेटमेंट केलं नाही राजकीय, ह्या गोष्टी माहिती आहेत, जाहीर ते प्रकट झालेले नाहीत. आता लखनौ काँग्रेसमध्ये गांधीजी होते जेव्हा हा करार झाला, पण गांधीजींची भूमिका त्यावेळेला फार दुय्यम होती. म्हणजे ते काही राजकीय पुढारी म्हणून लोक त्यांना फारसं भारतातले लोक मान्यता देत नव्हते. त्यावेळेला जिना आणि टिळक हे आपल्या कल्पने की टॉपवरती होते. आता त्या काळात एक वर्षभरात गांधीजींनी सांगितलं, जसं गांधीजींच्या टिळकांच्या अनुयायांनी टिळकांना विरोध केला मुसलमानांना जास्त जागा देण्याच्या संदर्भात, तसाच काँग्रेसमध्ये जाण्याच्या बाबतीत सुद्धा टिळकांना विरोध केला की काँग्रेसमध्ये जाणं बरोबर नाही, आपल्याला आकलून दिलेलं आहे आणि परत आपण जर गेलो समजा तर त्यांच्या अटी मान्य कराव्या लागतील, ते आपल्याला अपमानास्पद आहे. पण टिळकांनी त्यांचं ऐकलं नाही. टिळकांनी सांगितलं की काँग्रेस हाच भारतामधला मुख्य प्रवाह आहे आणि जे काही बरं वाईट करायचं ते काँग्रेसमध्ये राहूनच करावं लागेल. म्हणून टिळकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी त्या क्रीडवरती काँग्रेसच्या ज्या अटी इरवी मान्य केल्या नसत्या एखाद्या स्वाभिमानी माणसाने, त्या मान्य करून आजमध्ये प्रवेश केला. ते म्हणाले होते त्यावेळेला की मी अगोदर काँग्रेस काबीज करणार आणि मग कंट्री काबीज करणार, त्यांचे शब्द आहेत. त्याप्रमाणे वर्षभरात त्यांनी काँग्रेस काबीज केली. आणि पुढे तुम्हाला असं सांगतो की या ज्या गोष्टी घडल्या लखनौमधलीच ही गोष्ट आहे की आता हे मागे पडायला लागले मवाळ लोक आणि वेगवेगळ्या कमिट्यांच्यावरती लोक घ्यायचे, विशेषतः विषय नियामक कमिटीचा एक मुद्दा आला. त्याच्यामध्ये कोण प्रतिनिधी घ्यायचे कुठले, असा एक वाद म्हणण्यापेक्षा ती प्रक्रियाच असते. तर त्यावेळेला असं लक्षात आलं की यात मेजॉरिटी लोकमान्य टिळकांची, त्याच्यामुळे टिळकांचा पक्ष जे म्हणेल ते लोक पुढे घेतले जातील, निवडून येतील त्या त्या समितीवरती. त्यामुळे मवाळांना असं वाटायला लागलं की आता आपल्याला घेणारच नाही, आपले कोण वाली. तर गांधीजींनी मवाळांच्या वतीने मध्यस्थी करायचं मान्य केलं की बाबा हे तुमची काही नावं मी टिळकांच्या पक्षाला सुचवतो, म्हणून गांधीजी नावं घेऊन टिळकांच्याकडे गेले. मग ती चर्चा झाली. पण गमतीची गोष्ट अशी की मवाळ तिथे थांबलेच नाहीत त्या मंडपामध्ये, की त्यांना वाटलं कशाला घेतील न घेतील आपला अवमान होईल अपमान होईल, म्हणून मवाळांनी पसंत केलं की आपण बाहेर जाऊयात. मग ते टिळकांनी सांगायचं, नाव वाचून दाखवायचं आणि बाकीच्या लोकांनी हातवरती करायचा, अशा प्रकारची पद्धत सुरू झाली आणि गांधीजींचं नाव आलं याच्यामध्ये सिलेक्ट कमिटीसाठी. आता कल्पना आहे गांधीजी काही टिळकांच्या पक्षातले नव्हेत, त्यामुळं हात जे वर झाले ते गांधीजींना पुरेशी मतं देणारे नव्हते, कमी मतं होती. म्हणजे गांधीजी निवडून येत नव्हते त्याच्यामध्ये, पण टिळक मुख्य होते त्या सगळ्या सभेचे. टिळकांनी दडपून सांगितलं की गांधीजी निवडून आले, दडपून सांगितलं, निवडून आलेले नसताना सांगितलं. आणि राजकारणात हे चालतं हे गांधींनाही माहिती होतं टिळकांनाही माहिती होतं, लक्षात घ्या. मग त्यावेळेला गांधीजींनी असा सत्याग्रह केला नाही की अहो मला दिसतंय माझ्यासाठी हात कमी आहेत, तुम्ही कशाला असा दडपून सांगता. तेव्हा गांधीजी अशा प्रकारे त्या कमिटीवरती गेले हे टिळकांनी त्यांना आणलं. कारण परत तेच मी तुम्हाला सांगतो की गांधीजी हवेत हे टिळकांना म्हणजे कबूल मान्य होतं कबूल होतं. टिळक ज्या वेळेला आपला खटला चालवण्यासाठी तो ताई महाराज आणि तो बदनामीचा खटला ज्याला म्हणतो आपण चिरोलच्या संदर्भातला, प्रिव्ही काउन्सिलकडे वगैरे इंग्लंडला गेले होते, त्यावेळेला गांधीजींनी इकडे रौलट ॲक्टच्या विरुद्ध चळवळ सुरू केली सत्याग्रहाची, ती पहिली त्यांची चळवळ महत्त्वाची. तेव्हा टिळक इथे नव्हते. तर टिळक परत आल्यानंतर त्यांनी पहिले जर उदर कुठले काढले असतील तर गांधींनी इथे महत्त्वाची चळवळ सुरू केली तेव्हा त्याच्यात भाग घ्यायला मी नव्हतो याचा मला खेद होतो, असं गांधी असं टिळक म्हणालेले आहेत. तर हे टिळक आणि गांधीजी एकमेकांची पात्रता पूर्णपणे जाणून होते हे मी तुम्हाला निश्चितपणे सांगू इच्छितो. तर टिळकांना लोक म्हणायला लागले की तुम्ही आता पुढच्या काँग्रेसचा अध्यक्ष व्हा, तर टिळकांनी त्याला नकार दिला. टिळक म्हणाले की आता गांधीजी मोठी चळवळ सुरू करणार आहेत आणि मग सरकार दडपशाही करेल आणि मलाही पकडून ठेवील, त्यापेक्षा मी बाहेर असलेला बरा, म्हणून मी त्या काळात परदेशी जाऊन थांबेन, म्हणजे मला पकडणार पण नाही आणि तिथून मला राजकारणाचे सूत्र हाडवता येतील. अशा प्रकारच्या काही गोष्टी आपल्याला कदाचित माहीत नसतील पण त्या मी सांगतो.
तर अशा पद्धतीने 16 सालच्या काँग्रेसचं सूप त्या लीग आणि काँग्रेस यांच्या करारानं वाजलं आणि गांधीजी हळूहळू राजकारणामध्ये पुढे यायला लागले. पण त्याच्यामुळे झालं काय माहिती का, की जिनांची महती एकदम वाढली, की साक्षात टिळकांच्या मुळवरीने, टिळकांच्या खांद्याला खांदा लावून राजकारण करणारा हा तरुण, म्हणजे त्यामध्ये तरुणच होते वयाचा जर विचार केला तर, हे जिनांची त्यावेळेची एक महती होती. आणि जिनांना मुस्लिम लीगचं धर्मवादी राजकारण मानलं नसल्यामुळं, किंवा जिना कितीतरी दिवस मुस्लिम लीगपासून फटकून होते, जिना मुस्लिम लीगमध्ये गेले ते त्यांच्या अटीनिशी गेले की माझी भूमिका धर्मनिरपेक्षता शब्द वापरला हरकत नाही आहे, धर्मनिरपेक्षतेची जी भूमिका किंवा हिंदू मुस्लिम ऐक्याची भूमिका गडीवर म्हणूयात, ही जर मान्य असेल मुस्लिम लीगला तरच मी मुस्लिम लीगमध्ये येईल, अशा प्रकारच्या काहीतरी अटी जिनांनी घातल्या होत्या आणि त्याप्रमाणे त्या मान्य केल्या गेल्या असं सांगण्यात येतं. पण असे जिना इतके वरती गेले होते की जिनांनी जर असं गृहित धरलं असेल तर ते मनुष्य स्वभावाला धरून होईल. काय की आता टिळकांच्या पश्चात आपणच आहोत, त्यात काही गैर नाही, म्हणजे मनुष्य स्वभावाला धरून आहे. आणि जिना महत्वाकांक्षी होतेच, आणि का असू नये, कुठल्याही माणसाला महत्वाकांक्षी असण्याचा निश्चितपणे अधिकार आहे, तो जर त्या विशिष्ट नीतीनियमांच्या रीतिरिवाजांच्या चाकोरीमध्ये वावरत असेल तर त्यांनी जरूर धरावी महत्वाकांक्षा. तर जिनांच्या महत्वाकांक्षेला अशा प्रकारे आणखीन पालवी फुटली. या काळामध्ये मोहम्मद अली, शौकत अली, मौलाना आझाद ही सगळी जी मंडळी होती महत्वाची, आणखीन ती तुरुंगामध्येच होती, ती अशी बाहेर नव्हती. त्या खिलाफतीच्या प्रकरणावरून किंवा तुर्कस्तानच्या प्रकरणावरून त्यांना ब्रिटिश सरकारने आत ठेवलं होतं, त्यामुळे यांना जास्त महत्त्व प्राप्त होत होतं जिनांना आपोआप. या गोष्टी आपल्याला आणखीन काही माहिती असल्या पाहिजेत. तर जिनांचं कसं झालं माहिती का, हे आपणाला सांगायला पाहिजे. जिना हे मुळातले हिंदू, हे सगळ्यांना माहिती आहे, गुजरातमधले आणि काठेवाड्याच्याच परिसरातले, म्हणजे गांधीजींच्याच परिसरातले. आणि पुढची गंमत सांगतो, गांधी ज्या पंथाचे त्याच पंथाचे जिनाही होते, तो म्हणजे वैष्णवांचा, वल्लभाचार्यांचा शुद्धाद्वैत पंथ, एकाच पंथाचे होते. म्हणजे किती साम्य बघा, पुंजाभाई वालजीभाई ठक्कर हे त्यांचे आजोबा, त्या आजोबांच्या काळात धर्मांतर झालं, मी तपशिलात जात नाही, पण धर्मांतर झालं त्यांचं, त्यालाही कारणीभूत परत आपल्या हिंदू समाजाचा संकुचितपणा हाच आहे, पण जाऊ द्या. तर ते धर्मांतर झालं, तर त्यांचा जो मुलगा, म्हणजे जिनांचे वडील ज्याला म्हणूयात आपण, त्याचं नाव जिना खरं म्हटलं तर. आणि ते जिना हे नाव त्यांचं कसं पडलं, तर जिना हा शब्द आहे मुळातला, म्हणजे असा अशक्त झरझरी त्याला म्हणतो आपण, म्हणजे जसं ती कबीरांचा ती चादर की नाही, चदरी या झिनी रे झिनी, तर त्यातला तो जिना जिना असा आहे, अत्यंत आशक्त लुकडा असा तो मुलगा होता, म्हणून त्याला लोक जिना म्हणायला लागले, पुढे जिना भाई म्हणायला लागले. तर ते आडनाव म्हणून यांनी लावून घेतलं पुढे नंतर इंग्लंडमध्ये असताना, मोहम्मद अली, यांचं मूळचं नाव मोहम्मद अली. तर ह्या दोनच पिढ्यांच्या अगोदरची गोष्ट आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, हे नुसतेच काही वल्लभाईट वैष्णव होते एवढाच मुद्दा नाही आहे, त्यातली गंमत अशी आहे की त्यांची, जसं गांधीजी हे मोडवाणी वैश्यवर्णाचे, तसे जिना हे क्षत्रिय आहे, म्हणजे त्यांच्या कुलपरंपरेप्रमाणे. म्हणजे कसं, तो जो त्यांचा समाज आहे कुठल्या जातीची, त्याला लोहाना म्हणतात, आपल्याला कदाचित ना माहिती असेल लोहाना, आणि कच्ची लोहाना आणखीन एक त्यातला कदाचित उपप्रकार असेल, पण लोहाना. आता लोहानांच्या म्हणण्याप्रमाणे ते साक्षात कोणाचे सांगा, रामाचा मुलगा लव आणि कुश असे दोन होते की नाही, त्यातल्या लवापासूनचे ते आले बघा, म्हणजे जिना हे रामाचे वंशज आहेत, प्रभू रामचंद्र. आणि म्हणून आडवाणींना जर त्यांच्याविषयी प्रेम वाटलं तर त्याच्यात मला आश्चर्य वाटत नाही. हे अगदी साहजिक आहे, किंवा ते रामाचे शेवटी आफ्टर ऑल रामाचे वंशज ना, तर त्याच्यामुळे अशी ती जिनांची पूर्वपीठिका आहे. आता असो, म्हणजे जिनांना अशा प्रकारे वेगळ्या प्रकारचं राजकारण करायचं होतं, अमुक करायचं होतं, त्यांच्या त्या आजोबांनी तो आश्री नावाचा एक पंथ असतो शिया मुसलमानांच्या मधला, तो स्वीकारला वगैरे वगैरे वगैरे, ते जाऊ द्या. तर अशा जिनांची वाटचाल त्याच दिशेने सुरू झाली, महत्वाकांक्षी आपल्याला असं काहीतरी पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. आणि इकडे मग राजकारण सुरू झालं. आता गांधी हळूहळू यायला लागले पिक्चरमध्ये, गांधींनी साबरमतीला आश्रम काढला आणि गांधीजींनी स्थानिक पातळीवरती काही चळवळी केल्या,
त्याच्यातली एक चळवळ म्हणजे कोणती, की त्यांनी तिथे साराभाई मिलमध्ये एक संप घडवला सत्याग्रहाच्या मार्गाने आणि कामगारांना न्याय मिळवून दिला. खेड तालुक्यातल्या शेतकऱ्यांचे काही प्रश्न त्यांनी हाताळले, त्यांनासुद्धा न्याय मिळवून दिला. नंतर त्यांना तिकडे बिहारमधल्या चंपारण्य निळीच्या मळ्यामधल्या शेतकऱ्यांचे कामगारांचे काही प्रश्न होते, त्यांचं शोषण चाललं होतं ब्रिटिश मळेवाल्यांनी, तर तिथे ते गेले आणि तिथे त्यांनी आंदोलन केलं आणि तिथेही त्यांना विजय मिळाला. म्हणजे हळूहळू ते आजमावतायत आपल्या मागं कोण किती येते, हे कसं चाललेलं आहे, आपल्या या मार्गाला नवीन मार्गाला प्रतिसाद कसा मिळतोय. उदाहरणार्थ बिहारमध्ये त्यांना राजेंद्र प्रसादसारखे लोक मिळाले, महाराष्ट्रातले लोक तिकडे गेले, पुंडलिकजी कातकडे गेले उदाहरणार्थ बिहारमध्ये, हे अवंतिकाबाई आणि बबनराव गोखले हे दाम्पत्य गेलं, असे सोमन गेले, बाबासाहेब सोमन, हे अशी मंडळी गांधीजींना मदत करायला आली. विनोबा तर आधीच दाखल झाले होते साबरमतीमध्ये. तर ही देवाणघेवाण हळूहळू सुरू होती महाराष्ट्राच्या आणि गांधीजींच्या पातळीवरती, आणि गांधीजींची नक्की इच्छा होती की महाराष्ट्र आपल्या मागे आला पाहिजे म्हणून. म्हणून गांधीजींनी त्या दृष्टिकोनातून इथे सुमंत म्हणून एक होते सोलापूर परिसरामध्ये, ते गांधीजींना जाऊन मिळाले, हे असं चाललेलं आहे. आणि टिळकांच्या अनुयायांच्यापैकी गांधींबद्दल पहिल्यांदा जर आकृष्ट कोण झाले असेल तर ते गंगाधरराव देशपांडे, कारण पुंडलिकजी अगोदर गंगाधररावांच्याकडे होते, गंगाधररावांनी त्यांना तिकडे आणि बाबासाहेब सोमदांनी त्यांना तिकडे चंपारण्यात पाठवलं. तर ही प्रक्रिया देवाणघेवाणीची एकमेकांना समजून घेण्याची सुरू झालेली होती इव्हन टिळकांच्या अनुयायामध्ये सुद्धा. पण गांधीजींचं असं हे वाढतंय असं पाहून जिनांना असं वाटलं की आपण काय नाही गांधीजींचा उपयोग करून घ्यावा, गांधीजींची इमेज चांगली आहे, लोक त्यांना साधू संत मानतात आणि मानायचेच त्यावेळेला राजकारणी मानत नव्हते लोक त्यांना गांधीजींना असं आहे. आणि म्हणून गांधी त्यांना असं वाटलं की आपण गांधीजींचा उपयोग करून घेतला पाहिजे. म्हणजे कसा करून घेतला पाहिजे, तर जसं अॅनिबेशनची होमरूल लीग होती, जशी टिळकांची होमरूल लीग होती स्वराज्य संघ, तसं जिनांचाही एक होमरूल होता आणि चांगले चांगले लोक त्याच्यामध्ये होते. जिनांच्या होमरूलमध्ये हिंदू होते त्याच्यामध्ये, विशेषतः कांजी द्वारकादास सारखे लोक होते, जमनादास द्वारकादास सारखे असतील, आणखीन के एम मुन्शी होते त्या जिनांच्या होमरूलमध्ये. तर त्यांनी गांधींनी सांगितलं की तुम्ही या आणि आमच्या होमरूलचा अध्यक्ष व्हा. आता हे बघा, हे इन्व्हाइट केलं त्यांनी गांधीजींना, कुणी जिनांनी. आता इन्व्हाइट केल्यानंतर गांधी म्हणायला लागले, नाही नाही ते तुमचे मार्ग वेगळे आहेत, माझे मार्ग वेगळे आहेत, मला कशाला त्याच्यामध्ये अडकवतात, तुम्हाला त्रास अडचण होईल, नाही नाही म्हणले तुम्ही याच. तर आले बुवा गांधी जिनांच्या याचे अध्यक्ष झाले. गांधीजींनी काय केलं असं, पहिल्याच मिटिंगमध्ये होमरूलच्या त्याचं नाव बदलून टाकलं, त्या होमरूल लिखतो इंग्रजी नाव कशाला पाहिजे म्हणले आपल्याला ते बदलून टाका. म्हणजे घटनात्मकच एकदम दुरुस्ती करायला सुरुवात केली आणि त्याचे जे ऑब्जेक्टिव्ह होते ते बदलले. तर हे सगळे वकील मंडळीवर का बहुतेक याच्यामधले ते सगळे कलम काढायला लागले, घटनेत कुठं तरतूद आहे, अमुख आहे तमुख आहे, ते म्हणायला लागले अहो हे कसं काय, दिस इज अनकॉन्स्टिट्युशनल. गांधी म्हणले हे काय मी जाणत नाही, ही दुरुस्ती तुम्हाला मान्य असेल, आणि ती झाली मान्य. त्यामुळं जिनांसकट आणखीन दोन चार लोकांनी राजीनामा दिला त्यातून. म्हणजे गांधीजींनी पहिला नमुना हा जर कोणाला दाखवला असेल तर तो जिनांना दाखवलेला आहे. असं समजायचं काही कारण नाही किंवा गांधीजी राजकारणी नसताना लोकांनी कसं काय म्हणजे नव्हते आणि मग असं नाही आहे. ते त्या याच्यात त्या शेवटी लक्षात घ्या, शेवटी गेम असते बघा, मग त्याच्यात तुम्ही प्रवेश केल्यानंतर त्या पद्धतीने वागलंच पाहिजे. निदान काही बाबतीत तरी एक तारतम्याचा भाव ठेवायचा असतो, म्हणजे किती पुढे जायचं किती मागे यायचं हे ठरलेलं असतं. पण अशी जर तुम्ही अपेक्षा कराल गांधीजींच्याकडनं की ते नाही नाही असं, तर ते मला असं वाटतं की ती तशी अपेक्षा करू नये. त्यामुळे गांधीजींनी तिथे ती म्हणजे एक लक्षात घ्या की गांधीजींना त्यांच्या प्रारंभिक काळामध्ये, आता हा पुढचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे, त्यांच्या पाठीमागं काँग्रेसवाले नव्हते, ते होमरूल लीगवाले होते सगळे स्वयंसेवक, आणि ते त्यांना इथनं मिळाले, त्यांना जिनांचे स्वयंसेवक मिळाले, जिनांनी उभारलेल्या होमरूल लीगमधून, टिळकांच्या होमरूल लीगमधून मिळाले, बाईच्या मिळाले. कारण कसं झालं, बाईला गव्हर्नमेंटने अटक केली अॅनिबेझनबाईला, तर गांधीजींनी विरोध केला त्याला अटकेला बेझनबाईच्या आणि सत्याग्रह करतो म्हणले. मग त्यावेळेला काही लोक आले गांधींच्या बरोबर, यांची बाईचे अनुयायी, बाईला सोडलं पुढे गव्हर्नमेंटनी. म्हणजे हे असं गांधीजींनी काही काही लोक असे आपल्याकडे बरोबर करून घेतले. मग जेव्हा पुढे प्रश्न उभा राहिला तेव्हा बाई विरोध करायला लागल्या गांधीजींना त्यांच्या मार्गाला, तर गांधी म्हणले मी तुमच्या वेळेला मार्ग काढला तेव्हा का नाही विरोध केला. मग हे शेवटी असं आहे ना, आपल्याला सोयीस्कर तो परंतु लोक काही काही गोष्टी मान्य करतात, आपल्याला गैरसोय झालं की म्हणतात नको. तर तसं ते गांधीजींनी त्या बाईचं बाईच्या पत्रात बरोबर टाकलं होतं. तर हे असं गांधीजींचं राजकारण किंवा गांधीजी असे पुढे पुढे जात होते.
जिनांना त्यांनी पहिल्याच अशा प्रकारचा एक फटका दिला. टिळक टिळकांच्या मार्गाने जात होते, गांधीजी होमरूलचे अध्यक्ष होते आणि त्याच काळामध्ये गांधीजींची मोहम्मद अली आणि शौकत अली यांच्याबरोबरची घसट सुरू झाली. म्हणजे आता पहा, जिना आणि मोहम्मद अली शौकत अली यांचं राजकारण वेगळं आहे. मोहम्मद अली शौकत अली आणि आणखीन जे काही लोक होते ते खिलाफतीची चळवळ उचलून धरणारे होते, तुर्कस्तानला पाठिंबा देणारे होते, तिकडे मेडिकल काय म्हणतात त्याला मदत पथक पाठवणारे होते, शुश्रूषा पथक पाठवणारे होते. हे ब्रिटिश सरकारच्या पूर्णपणे विरोधामध्ये होतं. तर गांधी एका वेळेला मोहम्मद अलीशी कॉरस्पॉन्डन्स चालू आहे आणि दुसऱ्या वेळेला ते जिनांच्या होमरूलमध्ये आहेत. आता भानगड झाली आणि होमरूल तर स्वीकारलं. असं झाल्यानंतर एक तुम्हाला मजा सांगतो, आपल्याकडे अच्युतराव कोल्हटकर नावाचे फार प्रसिद्ध पत्रकार होऊन गेले, मुळातले ते टिळकांचे अनुयायी पण स्वतंत्रवाण्याचा पत्रकार होता. प्रसंगी टिळकांशी त्यांनी भांडणंही केली, मारामाऱ्या झाल्या सगळ्या, त्याला आपण कृष्णार्जुन युद्ध म्हणतो. अशा प्रकारचं ते युद्ध महाराष्ट्रात फार गाजलं. टिळकांच्यावर त्यांनी इतकी टीका केली जहाल की त्यांच्या अग्रलेखाचं नाव टिळक बाळन झाले. टिळकांच्या अनुयायांनी त्यांना ठोकलं धरून एकदा त्यांना अक्षरशः वाचवलं. कुणी वाचवलं असेल? हे कॉम्रेड डांग्यांच्या लक्षात आलं की आता हे लोक मारणार टिळकांच्या अनुयायी अच्युतराव कोल्हटकरांना. त्यांनी शौकत अलीला सांगितलं. शौकत अली म्हणजे मोहम्मद अलीचा भाऊ, हा भला मोठा धिप्पा मनुष्य होता. शौकत अलीने अक्षरशः कोकरासारखं त्यांना काखेत मारलं किंवा खांद्यावर बसवलं आणि पळून घेऊन गेले त्या चाळीमधून भाषण चालू असताना, कारण लोक त्यांच्या मागे त्यांना मारा झाले होते. हे इतक्या गोष्टी त्या काळात घडलेल्या आहेत या संदर्भामध्ये. पण ते असो, तर अशा प्रकारे हे राजकारण इकडे जोरात आणि अशा पद्धतीने चाललेलं होतं. आणि टिळकांनी युद्धप्रयत्नात आमचं सरकारला सहाय्य आहे असं सांगितलं, पण सरकारने त्यासाठी आमच्या काही अटी मान्य केल्या पाहिजेत अशी भाषा सुरू केली. गांधी म्हणाले असं नाही, आपल्या टिळकांना आपल्या सरकारला पूर्ण पाठिंबा, सरकार हे सज्जन माणसांचं आहे, ब्रिटिश लोक सिव्हिलाइज्ड आहेत, ते वचन पाळणारे आहेत, कायदा पाळणारे आहेत, तेव्हा त्यांना आपण मदतीचा हात बिनशर्त पुढे करू. असा त्या दोघांच्यामध्ये थोडासा वाद झाला, टिळक आणि गांधीजी. तर टिळक गांधीजींना म्हणाले एकदा की तुम्हाला कल्पना नाही मिस्टर गांधी, माझे हात पोळलेले आहेत या सगळ्या याच्यामध्ये. तुमचे जर त्याच्या काय दशावंश जरी पोळले तरी तुम्ही माझ्यापेक्षा अधिक जाल व्हाल सरकारच्या संदर्भात. आणि तसं झालं म्हणजे बिनशर्त. हे बघा, गांधीजी म्हणत होते बिनशर्त सहकार्य, टिळक म्हणत होते सशर्त सहकार्य. आणि गांधीजी एकदम ते काय म्हणतात त्याला मार्क्सवाद्यांच्या त्या थिसिस अँटीथिसिस सिंथेसिसच्या पुढे जाऊन ते म्हणायला लागले की असहकार एकदम. इतक्यापर्यंत गांधीजींचं परिवर्तन वर्षभरात झालेलं आहे त्या संदर्भामध्ये. तर या गोष्टी आपल्याला 15 ते 20 या काळातल्या राजकारणामधल्या समजून घेतल्या पाहिजेत. याच काळात ब्राह्मणेतर पार्टी उभी राहायला लागली, कारण आता 9 सालच्या सुधारणा जुन्या झाल्या. पहिलं महायुद्धात मदत केली खूप चांगली भारतीय लोकांनी, म्हणून आता दुसरा हप्ता दिला पाहिजे सुधारणांचा. म्हणून मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड यांचं एक समजा कमिशन वजा काहीतरी सरकारने बसवलं आणि त्यांच्या शिफारशी काय येतील त्या त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आणि सगळ्या लोकांना असं वाटायला लागलं की मॉन्टेग्यू चेम्सफोर्डनी आपल्याला अधिकार जास्तीत जास्त दिले पाहिजेत, बेसिकली जाती न्याय दिले पाहिजेत. त्यामुळे आता ब्राह्मणेतरांचा पक्ष उभा राहिला. मग ब्राह्मणेतरांच्या मध्ये कोणाला किती जागा? मराठ्यांना किती, तत्समांना किती, असे सगळे लोक इंग्लंडपर्यंत जाऊन आपापल्या जातीचं गाऱ्हाणं सांगायला लागले की आमची जात इतकी मागासलेली आहे आणि म्हणून आम्हाला इतक्या इतक्या जागा पाहिजेत. मग ते ब्रिटिशांचं इंटरप्रिटेशन त्याचं वेगळं, परत जाती जमातींचं अगदी, पण हे तेव्हा चाललेलं होतं. आणि मग हे जेव्हा टिळकांच्याही लक्षात आलं की आता लोक जागृत झालेले आहेत हक्कांच्या दृष्टिकोनातून, तेव्हा टिळकांनी आपला एक काँग्रेस डेमोक्रॅटिक म्हणून एक वेगळाच पक्ष काढला काँग्रेसच्या अंतर्गत अर्थात, आणि त्याचा जाहीरनामा काढला की ज्या जाहीरनाम्यामध्ये तो अत्यंत पुरोगामी जाहीरनामा आहे. हे मान्य केलेले आहे, जाती जमातींचे हक्क मान्य केलेले आहेत, तुम्हाला हवं ते आम्ही देऊ, प्राथमिक शिक्षण वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी ज्याला आपण पुरोगामी म्हणता येतील. पण बरेच लोक तेव्हा असे होते की त्यांना टिळकांच्या याच्यावरती विश्वास बसेना. तेव्हा टिळकांनीचा जो राजीनामा आहे ना, आपला जाहीरनामा आहे, तो काही मनापासून केलेला नाही, तो त्यांची एक राजकीय चाल आहे, शेवटी ते परत तसंच करणार, अशा प्रकारची चर्चा त्यावेळेला होत असायची. असं उदाहरणार्थ श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी गंदे खानोलकरांना दिलेल्या पत्रामध्ये असा उल्लेख आहे की टिळक हे क्रिकेट आहेत, तेव्हा त्यांचा जाहीरनामा फारसा तुम्ही मनावरती घेऊ नका, ते लोकांना बाकीचे शांत करण्यासाठी त्यांनी हे एक पाऊल टाकलेलं आहे. हे असं सगळं महाराष्ट्रातलं वातावरण, भारतातलं वातावरण चाललेलं होतं. टिळक मी सांगितलं तिकडे एकदा गेले याच्यासाठी इंग्लंडमध्ये आपल्या एका खटल्यासाठी, आणि इथं गांधीजींचं अशा पद्धतीने हे सगळं राजकारण, टिळकांचं राजकारण, अरिभेजंटचं राजकारण, बॅरिस्टर जिनांचं राजकारण असं चालू आहे. आणि हे चालू असताना 1919 मध्ये महत्त्वाचा जो मुद्दा आला तो असा की
एक महत्त्वाची काँग्रेस जी भरली ती अमृतसरची काँग्रेस आणि तिथं लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये क्लॅश झाला तात्विक आणि जो भारतभर गाजला त्याची आपल्याला दखल घ्यायला पाहिजे कारण त्याचे रेफरन्सेस पुढे सतत देत गेलेले टिळकांच्या अनुयायी तो कोणता टिळक निघाले होते खरं म्हणजे तुम्हाला एक थोडंसं मागे जातो किंचित मी अच्युतराव कोल्हटकरचं सांगत होतो आणि तिथं थोडंसं थांबलो एक एक किस्सा त्यांचा सांगतो तो असा की होमरूलचे अध्यक्ष गांधीजी जिनांच्या होमरूलचे आणि प्रत्यक्ष गांधीजींनी संबंध ठेवले यांच्याशी मोहम्मद अलीशी राजकीय आणि त्यामुळं जिना संतप्त झाले तर त्याचं फार चांगलं प्रत्येक विडंबन करणारी गोष्ट अच्युतराव कोल्हटकरांनी केली ती काय केली त्यांनी होमरूल लीगची म्हणजे होमरूल लीग ही कुणी एक बाई आहे आणि ती जिनांची बहीण आहे आणि जिनांनी तिला तिचं लग्न गांधीशी लावून दिलं अशी एक परिस्थिती इमॅजिन केली आणि गांधीजी तिला नांदवत नाहीत आणि का नांदवत नाहीत तर ते मोहम्मद अली आणि शौकत अली ह्या लोकांचे नाजे लागलेले आहेत म्हणून होमरूल लीगची मोहनदास करमचंद गांधी यांना नोटीस अशी वकिली भाषेत एक नोटीस वर्तमानपत्रात छापली की माझे असेल होमरूल लीग असं म्हणजे ती जी छापली ती मुंबईमधले तेव्हा एक प्रख्यात वकील होते आझाद नावाचे त्यांच्या नावाने छापली की माझे असेल हे काय होमरूल लीग आणि तिचा विवाह तिचे बंधू काय त्याचं नाव मोहम्मद अली जिना बॅरिस्टर यांनी तुमच्याशी लावला म्हणजे मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी लावला त्याच्यात त्याने आणखी गंमत केली की वस्तुत याही पूर्वी अगोदर माझ्या त्या आशिलाचं लग्न बॅरिस्टर जिना यांनीच ॲनी बेजंट नावाच्या एका व्यक्तीशी लावून ठेवलं होतं पण थोड्या दिवसांनी ती पुरुष नसून बाई आली लक्षात आल्यामुळे हे असं लिहिलंय त्यांनी अशी नोटीस आहे मग त्याच्यापासून तिला तलाक मिळवला त्या होमरूल लीगला आणि तिचं लग्न हा चांगला मनस पाहून दिलं लावून मोहनदास करमचंद गांधी पण नंतर तो या लोकांच्या नादी लागला आणि तो आता नांदवीत नाही तर ही नोटीस पोहोचल्यापासून आमक्या अमक्या दिवसाच्या आत मोहनदास करमचंद गांधी यांनी तिला नांदायला न्यावी आणि तेवढ्याने थांबत नाही तो योग्य रीतीने नांदू यासाठी चार सभ्य लोकांचा जामीन द्यावा मदन मोहन मालवीय वगैरे वगैरे असे दोन चार चांगल्या लोकांची नावंही सांगितली तर हे लक्षात आलं का तुमच्या मला काय सांगायचं की गांधीजी असे महत्त्वाचे होत होते हळूहळू की हा एक फॅक्टर राजकारणामधला महत्त्वाचा फॅक्टर आहे असं झालं आणि मग तिथे तो मुद्दा आला की मॉन्टेग्यू चेम्सफर्डची सुधारणा जाहीर झाल्या केव्हा जाहीर झाल्या अमृतसरच्या म्हणजे बादशाहने मान्य केला त्या अर्थात पार्लमेंटने मान्य केल्या अमृतसरच्या काँग्रेसला लोकमान्य टिळक आणि त्यांचे सगळे लोक असे चालले होते आगगाडीमधून स्पेशल आगगाडी करून चालले होते आणि रस्त्यात कुठल्या तरी एका स्टेशनवरती रेल्वेच्या वर्तमानपत्रात आलं आणि वर्तमानपत्रात त्यांनी बातमी वाचली की अरे गंगापूरच्या स्टेशनचं नाव की हे मान्य झालं हा सगळा मसुदा सरकारने मान्य केला बादशाहने मान्य केला म्हणून टिळकांनी त्या स्टेशनवरती स्टार केली बादशाहच्या नावाने की तुम्हाला धन्यवाद देतो या सुधारणांच्याबद्दल आणि काय करतो तिथं तो महत्त्वाचा मुद्दा आहे की आश्वासन देतो कशाचं आश्वासन देतो आणि तिथे तो जो शब्द आला रिस्पॉन्सिव्ह कोऑपरेशन अत्यंत महत्त्वाचा परवलीचा शब्द झाला तो त्याचं भाषांतर म्हणजे हा शब्द एक लक्षात घ्या हा शब्द मुळात सुचवला टिळकांना तो बॅरिस्टर जोसेफ बॅप्टिस्ट यांनी सुचवला ते टिळकांचे फार जवळचे अनुयायी होते आणि त्याला प्रतिशब्द मराठी लोकमान्यांनी दिला प्रतियोगी सहकारिता पुढे मग त्या काही लोकांच्या प्रतिसहकार पक्ष स्थापन केला नंतरच्या काळातला तर प्रतियोगी सहकारिता म्हणजे काय की तुम्ही जितकं आम्हाला सहकार्य कराल तेवढं आम्ही करू म्हणजे आमचा तुम्हाला रिस्पॉन्स राहील अशा पद्धतीने लोकमान्य टिळकांनी ती तार केली की प्रतियोगी सहकारिता रिस्पॉन्सिव्ह कॉपरेशन आम्ही तुम्हाला देऊ आता प्रश्न असा आला की जो अमृतसरच्या काँग्रेसमध्ये उपस्थित झाला की अमृतसरच्या काँग्रेसने ठरवलं असताना काय करायचं नेमकं ते टिळकांनी परस्पर कसं काय हे केलं तर टिळकांना अधिकार कोणी दिला अशा प्रकारचा मग आश्वासन देण्याचा आणि मग नेमकं काय करायचं सरकारला काय प्रतिसाद द्यायचा यासंबंधी तिथे खूप भूतोन भविष्य ते अशा प्रकारचं रण माजलं गांधीजी म्हणत होते की हे असं नाही पाहिजे रे बिनशर्त सहकार्य देऊयात आपण आणि मग तिथे तो जो वाद झाला टिळकांनी गांधी यांचा गांधी टिळक म्हणाले आणि नंतर त्यांनी मराठामध्ये लिहिलं मग गांधीजींनी त्याला काहीतरी प्रतिसाद दिला आणि तो प्रसिद्ध जो झाला
वाद भारतामध्ये की टिळकांचं म्हणणं षठम प्रति षठ्यम आणि गांधीजींचं म्हणणं षठम प्रति अपि सत्यम, जशास तसे षठात षठ षाठ्य असं टिळकांचं म्हणणं, आणि गांधी म्हणायला लागले की मी षठाला सुद्धा सत्याने वागायला पाहिजे, आणि मग टिळक म्हणाले की माझा मार्ग कृष्णाचा आहे आणि तुमचा मार्ग बुद्धाचा दिसतोय. आणि हे मग खूप दिवस पुरलं लोकांना अमृतसरमधलं भांडण. तर हा हे जेव्हा दोघांचं म्हणजे, पण मुद्दा असा की टिळकांना शेवटी गांधींच्या सूचनांप्रमाणे तो संपूर्ण मसुदा बदलून घ्यावा लागला. अमृतसर काँग्रेसमध्ये गांधीजींचा फार मोठा विजय मानला जातो की एका संपूर्ण पक्षाच्या महत्त्वाच्या ठरावाच्या याच्यामध्ये गांधीजी आहेत त्या ठिकाणी आणि ते तो ठराव करतायत. अच्युतराव कोल्हटकरांनी त्यावेळा टिळकांच्यावर टीका केली, गंगापूर घाई म्हणून एक त्यांनी शब्दप्रयोग केला की एवढी काय घाई झाली होती टिळकांना आणि ते बरोबर नाही म्हणजे टिळकांचं कृत्य आणि गांधींचाच कसा विजय झाला अशा प्रकारे. आणि पहिला मनुष्य हा आहे टिळकांच्या अनुयायांच्यापैकी की ज्यांनी सांगितलं की आता टिळकांचा मार्ग संपला, म्हणजे एक्झॉस्ट झाला, म्हणजे त्यात काही ते टिकाव नाही टिळकांच्यावरती, टिळकांच्याकडे जी शस्त्रास्त्र होती ती संपली, आता आता यापुढे नवीन प्रकारचा मार्ग अवलंबला पाहिजे तो गांधीजींच्याकडे. हे टिळकांच्या हयातीतच अच्युतरावांनी सांगितलं, कोल्हटकरांनी सांगितलं, आणि टिळकांचे अत्यंत शिष्य परमशिष्य म्हणजे अच्युतराव कोल्हटकर हे लक्षात ठेवलं पाहिजे. अर्थात त्यामुळं ते टिळकांच्या अनुयायांच्या नजरेतून पार उतरले की हा गुरुद्रोही मनुष्य आहे. आणि भारतीय परंपरेत गुरुचा द्रोह हा फार वाईट मानला जातो हे आपल्याला माहिती असेल कदाचित. तर अशा प्रकारे हे राजकारण तिथे चालायला लागलं आणि गांधीजींनी काही बाबतीमध्ये आपलं वर्चस्व किंवा आपलं स्थान दाखवून दिलं. आता हे सगळं चालू असताना टिळकांचा दौरा चालू होता संपूर्ण, टिळक कराचीला गेले. टिळक आता मुसलमानांनी टिळकांना तेव्हा पाठिंबा द्यायला सुरुवात केली होती, गांधीजींनी तर दिलाच नव्हतं पण टिळकांना दिला. अजमेरच्या दर्ग्यात टिळकांचं भव्य स्वागत झालं, तिथे त्यांना पान सुपारी झाली अजमेरच्या दर्ग्यामध्ये, की ज्या दर्ग्यात परवा मुशर्रफला युद्ध लढल्या लोकांनी, आपल्याला कदाचित कल्पना असेल, तिथं लोकमान्य टिळक गेले आणि त्यांनी तिथं त्यांचं स्वागत बिगत केलं लोकांनी मस्तपैकी. ते कराचीला गेले आणि कराचीवरून सोलापूरला परत आले. सोलापूरला प्रांतिक परिषद होती, तर ती परिषद उधळून लावण्यासाठी टिळकांची कोणकोण एकत्र यावेत आता ही त्यातली मुख्य सांगतो तुम्हाला. तोपर्यंत अॅनी बेझंट आणि टिळक यांचं फाटलं होतं, कारण टिळकांना असं वाटलं की अॅनी बेझंट हे आपलं राजकारण चालू देत नाही, स्वतःच राजकारण आणतात, म्हणून त्यांचं फाटलं एका बाजूला. दुसऱ्या बाजूला आता गोखले वगैरे जरी गेलेले असले तरी मवाळ लोक होते, पण मवाळ लोकांच्याचं वीक पॉईंट कुठला होता की टिळकांच्याकडे जो फोर्स असायचा, म्हणजे अगदी त्याला ते हे लोक ब्रूट फोर्स म्हणायचे सरळ, त्यांच्याकडे शरीरबळाचे लोक होते. पुण्यातले सगळे तालमी आणि आखाडे टिळकांच्या बाजूचे होते, त्याच्यामध्ये मवाळ फार कमी पडायचे, त्यांच्यात कुणी तालीमबाज आखाडा बिखाडा असले भांगड नसायचे. पण त्यांनी असं ठरवलं की आपण हे जरा भरून गाडवून येऊ दुसऱ्या कुठल्या तरी, म्हणजे आउटसोर्सिंग असं दुसरीकडून काही काहीतरी आणलं पाहिजे. मग त्यांनी कोणाला कोणाशी आत्मळणी करावी, त्यांनी चक्क ब्राह्मणेतर पार्टीशी आत्मळणी केली. ब्राह्मणेतर पार्टीकडे फोर्स होता निश्चितपणे, माणसं होती, ताकदवान लोक होते, मारामारे करणारे लोक होते. मग ब्राह्मणेतर आणि मवाळ यांचा यांची युती महाराष्ट्राने पाहिली त्या काळात, म्हणजे आणि या युतीचे शिल्पकार ब्राह्मणेतरांच्यापैकी कोठारी वा रा कोठारी वालचंद रामचंद हे ब्राह्मणेतर पक्षाचे कट्टर, आपणाला नंतरच्या काळात संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला प्रभातचे संपादक म्हणून ते माहिती आहेत. पण टिळकांना चॅलेंज करणारा पुण्यामधला हा पहिला मनुष्य आहे, आणि नुसता शारीरिक स्तरावरती नव्हे, त्यांनी टिळकांच्या गीतादासाच्यावरती चार निबंध लिहिले आणि ते तत्वज्ञान खोडून काढण्याचा प्रयत्न केला अवघ्या 20व्या वर्षी वयाच्या, असा तो त्यावेळेला असे लोक होते. तर मग त्यांनी असा उद्योग केला मावळांनी ह्या दोघांच्या, आणि अॅनी बेझंटचा फोर्स त्यांना मिळाला. आणि सोलापूरमध्ये टिळकांची प्रांतिक परिषद उधळून लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला, जुन्नरची उधळून लावण्याचा प्रयत्न केला, दगडफेक केली. तर टिळकांनी अतिशय घणाघाती प्रहार केले त्यांच्या त्यावेळच्या आग्रलेखांमधून या सगळ्या लोकांच्यावरती. उदाहरणार्थ कोठाऱ्याने, म्हणजे वारा कोठारी, आपल्या पोटातले कोठार उकून टाकले असं अशा प्रकारची भाषा टिळकांनी वापरलेली किसरीमध्ये. इतकं ते त्यांना लागलं की अरे आपल्याला चॅलेंज निर्माण झालं आहे. म्हणजे एका बाजूला टिळकांची महती सगळ्या भारतात मान्य झालेली आहे, लीडरशिप भारतात प्रस्थापित झालेली आहे, पण इकडे महाराष्ट्रात आणि पुण्यात त्यांना चॅलेंज होतं. पुण्यात टिळकांच्या सभा उदळायला सुरुवात झाली ब्राह्मणेतर पार्टीकडनं. उदाहरणार्थ ते तेव्हा जे महत्त्वाचं जे बिलाची गोष्ट चालली होती की प्राथमिक शिक्षण सक्तीचं करायचं, फुकट करायचं, मग कोणाला द्यायचं पहिल्यांदा, मुलांना द्यायचं की मुलींना द्यायचं की दोघांना द्यायचं. तर टिळक म्हणायला लागले, म्हणजे टिळकांच्या अनुयायांचे नाजे लागले टिळक. टिळकांचे अनुयायी हे फार कर्मठ असायचे आणि टिळकांच्या अनेक प्रावधानांना ते असे अडथळा आणायचे.
तर टिळकांनी बाजू घेतली त्यांची. तर म्हणले अगोदर मुलांना शिक्षण द्यावं, मुलींचं नंतर बघू, कारण आत्ता आपल्याकडे म्हणजे म्युन्सिपॅलिटीकडे तेवढे पैसे नाही आहेत. तर मग हे मान्य झालं नाही. पुण्यामधले मवाळ, ब्राह्मणेतर, नंतर रमाबाई रानड्यांच्यासारख्या स्त्रिया, ह्या लोकांनाही कसं मान्य होईल? त्या लोकांनी टिळकांच्या सभेमध्ये अंडी दगड वगैरे मारले. हे लक्षात घ्या, मी एवढा मोठा मनुष्य पण पुण्यात ही त्यांना सभा सोडून जावं लागलं, अशी गोष्ट घडलेली आहे पुण्यामध्ये. पण हा म्हणजे आणि ही सगळं सेंटर कुठलं होतं मग या मंडळींचं नवीन सुरू झालेल्या यांचे आश्रय जाते हे शाहू छत्रपती अर्थात, आणि त्यांचं हेडक्वार्टर हे जेदे मॅन्शन. मग तेव्हा पुण्यामध्ये ही तीन सेंटर्स, एक भारत सेवक समाज की जे मागे पडायला लागलं, एक गायकवाडवाडा टिळकांचा आणि एक जेदे मॅन्शन. तर जेदे मॅन्शनचा हा फोर्स नव्याने पुढे यायला लागला. तर अशी ही लढत त्यावेळेला चालली होती. आणि गांधीजी सगळं बघत होते, ब्राह्मणेतरांच्याकडे जायचे, त्यांच्याशी चर्चा करायचे, त्यांची भूमिका समजून घ्यायचे, यांच्याकडेही असायचे. मग अशाच प्रकारचं एक अधिवेशन बेळगावला घेतलं लोकमान्य टिळकांनी, आणि त्याच्यात गांधीजींना निमंत्रित केलं. तर गांधीजींनी ते जाऊ नये म्हणून ब्राह्मणेतरांनी दडपण आणायला सुरुवात केली. पण गांधींनी सांगितलं की नाही, मी जाणार, प्राण गेला तरी जाणार. त्याप्रमाणे ते आले, तिथे त्यांची गांधीजींची टिळकांची भेट झाली. आणि त्या भेटीचं वर्णन केलं आहे गंगाधरराव देशपांडे यांनी आत्मचरित्रामधनं. भावा दादासाहेब खापर्डे हे टिळकांचे फार महत्त्वाचे अनुयायी होते, ते त्या भेटीमध्ये होते. भेट झाल्यानंतर ते म्हणाले की हा आपला नव्हे, म्हणजे गांधीजी हे आमचे नाहीत. आणि ती गोष्ट पुढे खापर्ड्यांनी शेवटपर्यंत चालवली. कधीही ते गांधींच्या याला यत्किंचितही बाजूला गेलेले नाहीत, सतत गांधींना विरोध करत राहिले. बाकीचे लोक हे अधूनमधून गांधींच्या बाजूला जायचे, अगदी बापू आणि असतील किंवा आणखीन कोणी असतील, पण हे पहिल्यापासून शेवटपर्यंत विरोधात जर कोण असेल तर खापर्डे असो. ते असं सगळं चालू आहे लोकमान्य टिळकांचं राजकारण, गांधींचं राजकारण. आणि खिलाफतीचा मुद्दा या ठिकाणी आला, आता महत्त्वाचा मुद्दा आला. आणि गांधींच्या लक्षामध्ये आलं, दोन गोष्टी घडल्या ते लक्षात येतं. कारण म्हणजे पहिल्यांदा हे सगळं महायुद्ध संपलं, आता काही राहिलं नाही भानगड, जहाल क्रांतिकारकांचा खूप बंदोबस्त झाला, तरी देखील सरकारनं रौलट बिल आणलं, विशेषतः प्रेसची मुस्कट दावी करणारं. गांधीजींना ते आवडलं नाही. गांधीजींनी त्याच्याविरुद्ध चळवळ करायचं ठरवलं. रौलट बिलाच्या बद्दलची चळवळ ही पहिली भारतव्यापी चळवळ आहे. त्याच्या अगोदरच्या सगळ्या चळवळी गांधीजींच्या किंवा आणखीन दुसऱ्या कोणाच्या असतील, त्या लोकल चळवळी होत्या, पॉकेट्समध्ये झालेल्या. सराबंदीची चळवळ उदाहरणार्थ, म्हणजे ती इथं कुठेतरी शेतकऱ्यांची झाली, तिथं आय थिंक काहीतरी झालं. ही पहिली चळवळ आहे गांधीजींनी रौलटच्या विरोधामध्ये केली. आणि चळवळ तिला कसं म्हणायचं, चळवळीच्या बद्दल लोकांच्या कल्पना कशा असायच्या? गांधीजींनी सांगितलं की असं काही करायचं नाही, मग काय करायचं? म्हणजे त्या दिवशी उपास करायचा, प्रार्थना करायची देवाची, काही घोषणा बिष्णा करायच्या नाही, काही नाही, स्नान करायचं नदीला जाऊन समुद्रावर जाऊन, आणि आपापला व्यवसाय करायचा नाही, म्हणजे हरताळ. तर ते लोकांना आश्चर्य वाटलं की ह्याचा राजकारणाची स्वातंत्र्याशी काय संबंध, उपास करून कोणी स्वातंत्र्य मिळवले असं म्हणाले. अरे ते रडाविणं स्वातंत्र्य कोणा मिळाले ही त्याच पुढची मागची गोविंद कवीची घोषणा आहे, आणि ती खूप लोकांनी पुढे चालवली सावरकरांचं समर्थन करताना. पण गांधीजींनी सांगितलं. तर आता तेव्हा टिळक इथे नाही आहेत, ते लंडनला आहेत. मग टिळकांच्या अनुयायांची धावपळ झाली की काय करायचं आपण, गांधींच्या बरोबर जायचं का नाही जायचं? समजा गांधींच्या बरोबर आपण नाही गेलो आणि उद्या गांधींचा जय झाला तर आपल्याला श्रेय मिळणार नाही, म्हणून प्रॅक्टिकली तर गेलो पाहिजे. पण हे तर काही पटत नाही मनाला, म्हणून काही मनाला पटत नसताना पण गेले. अहो तुम्हाला गम्मत सांगतो, बाबासाहेब दादासाहेब खापर्डे यांची मुलं त्या चळवळीमध्ये गेली, त्यांनी हरताळ केला, उपास केला. एक दिवशी त्यांनी डायऱ्यात लिहून ठेवलेले, इंटरेस्टिंग आहे फार ते, दादासाहेबांच्या डायऱ्या आहेत, या मुलांनी काय काय लिहून ठेवले त्याच्यात, ते काय म्हणतात किंवा हे असं गांधीजींनी सांगितलं की आम्हाला ते पटलं नाही, मिळेल न मिळेल पण काय घ्या म्हणे, मिळेल सुद्धा म्हणून करून टाकावा आपला उपास, कशाला नाही म्हणायचं, आपण कशाला मागं राहायचं. म्हणजे असं धड नीट पाठिंबा पण नाही आणि नीट विरोध पण नाही, अशा अवस्थेमध्ये टिळकांची अनुयायी तेव्हापासून असे जे अडकले ते अखेरपर्यंत अडकले. हे घडत गेलं. तर ते मुंबईमध्ये वगैरे तो मोठा यशस्वी झाला. गांधीजी मशिदीमध्ये गेले, मशिदीत त्यांनी प्रार्थना केली, म्हणजे मुसलमानांच्या बरोबर. आणि कारण काय म्हणजे का, त्याच वेळेला ही खिलाफतीची गोष्ट आली आणि गांधीजींनी खिलाफतीला पाठिंबा द्यायला सुरुवात केली. टिळकांनी दिला होता पण टिळक तितके ॲक्टिव्ह होते म्हणजे तोपर्यंत तरी. पण गांधींना म्हणाले की तुम्ही तुमच्या मागे जर लोक आले तर मी तुमच्या मागायचं, समजा अशी ती गोष्ट होती.
आणि त्यामुळं गांधीजी मुसलमानांच्या मध्ये विलक्षण प्रिय झाले त्या काळात. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की मुस्लिम स्त्रिया गांधींच्या पुढे गोशा घेत नसत, इतके गांधीजी मुसलमानांच्या जवळ त्या काळामध्ये गेलेले आहेत. म्हणून हे गांधीजींनी सुरू केलं, रौलट बिलाचं झालं, तेवढ्यात तिकडे जालियनवाला बागेचं प्रकरण बोलवलं. तर गांधीजींनी हे दोन इश्यू घेतले, खिलाफत आणि जालियनवाला, आणि सत्याग्रहाची चळवळ मी सुरू करतो याच्या विरुद्ध 1 ऑगस्टला अशा प्रकारची घोषणा केली. आता आली पंचायत, लोकमान्य टिळक आहेत तोपर्यंत. 31 तारखेला जुलैच्या रात्री ते वारले, दुसऱ्या दिवशी गांधीजींची चळवळ सुरू व्हायची होती. ही चळवळ काँग्रेसची चळवळ नव्हती हे लक्षात घ्या. असहकारितेची चळवळ सुरुवातीची ही काँग्रेसने घेतलेली नव्हती अधिकृत व्यासपीठावरून, ती बेसिकली मुस्लिम लिंगडी चळवळ आणली पुढे, म्हणजे मुसलमानांनी आणली असं म्हणूयात लिंगडी म्हणण्यापेक्षा, आणि गांधींनी त्याला पाठिंबा दिला आणि गांधींच्या स्वतःच्या हिमतीवरती आणि प्रतिमेवरती ती चळवळ चालली. अर्थात गांधींच्या मागे काही होमरूलचे स्वयंसेवक होते, मी तुम्हाला मागाशी सांगितलं. पण त्यातला योगायोग कसा आहे बघा, योगायोग असा आहे की ज्या रात्री टिळक गेले त्याच्या दुसऱ्या दिवशी गांधीजी ही चळवळ सुरू करणार होते, त्याप्रमाणे त्यांनी केली. गांधीजी तिथे आले, लोकमान्य टिळकांचं दर्शन घ्यायला, आत्य दर्शन घ्यायला सरदारगृहामध्ये, आणि त्यांनी टिळकांच्या शवाला खांदा दिला. तो एक नाट्यपूर्ण प्रसंग आहे बघा. नाट्यपूर्ण प्रसंग असा आहे की टिळकांच्या अनुयायांच्यामध्ये कर्मठ ब्राह्मण खूप असं त्यांना कल्पना आहे. त्यांना असं वाटलं की हा टिळकांचा सगळा कसं झाला पाहिजे, वेदोक्त झाला पाहिजे, विधी सगळा अंत्यविधीसुद्धा तो पुण्यालाच झाला पाहिजे, पण लोक ऐकेनात. ते म्हणजे टिळक काय पुण्याचे का, टिळक भारताचे आहेत, म्हणून मुंबईचेच होत्यात. मुंबई हे भारतीय शहर आहे, पुणे थोडंच भारतीय शहर होतं त्या काळामध्ये, नव्हतं. म्हणून तिथं ठरलं, जागा मिळवली चौपाटीवरची, सरकारची कशी कशी परवानगी काढली, काहीतरी आश्वासन वगैरे देऊन, आणि आता ते न्यायचं म्हटल्यानंतर गांधीजी सरसावले खांदा द्यायला. तर कुणीतरी सांगितलं की ते तुम्ही ब्राह्मण आहात का, म्हणले फक्त ब्राह्मणांनी द्यायला पाहिजे खांदा. तर टिळक म्हणाले, गांधी म्हणाले की देशसेवकाला दात बीत नसते, म्हणले गांधीजींनी उचललं टिळकांना. मग गांधी पुढे आल्यानंतर तिकडे शोकत आले. बघा म्हणजे केवढा भ्रष्टाचार झाला. एका बाजूला हा अब्राह्मण हिंदू, दुसऱ्या बाजूला तो मुसलमान, बाकीचे आणखीन काही लोक होते आपले नागपूरचे काळे म्हणून होते, पुबा काळे म्हणून त्यांचं नाव होतं, त्यांच्या पत्नीचं पत्नीचं चरित्र त्यांनी लिहिले, अनुसयाबाई काळे म्हणून त्यांचं, त्याच्यात त्यांनी उल्लेख केला सगळा. तर अशा प्रकारे टिळकांची अंत्ययात्रा झाली. खूप अलोट गर्दी त्या ठिकाणी होती, प्रचंड गर्दी होती. पण भारतातल्या इतिहासामधला अतिशय हा महत्त्वाचा योगायोग आहे की आपल्याला असं होतं की एखादा माणूस निवृत्त होतो अनेक ठिकाणी असं होतं, आणि त्याचा चार्ज घ्यायला नसतो मनुष्य अधिकृत नेमलेला, तर कोणाला तरी तात्पुरता चार्ज दे असं लोक करतात ना, टेम्पररी चार्ज दे किंवा इनचार्ज कर, असलं काही घडलं नाही. स्ट्रेट वे दुसऱ्याच दिवशी गांधीजींनी ती सगळं दुरा घेतली. म्हणजे अशा लोकांनी उपमा दिलेले आहेत, किंवा सूर्य मावळावा आणि चंद्र उगवावा उदाहरणार्थ, किंवा वारकऱ्यांचा तो हरणाम साप्ता असतो, विना खाली ठेवायची नाही, एकाला कंटाळा आला की तो दुसऱ्याच्या गळ्यामध्ये घालतो, तसं लोकमान्य टिळकांची ही विना गांधींच्या गळ्यामध्ये गेली आणि हा देशभक्तीचा साप्ता पुढे तसाच चालू राहिला. गांधीजींच्याकडे हे आलं. आता टिळक वारल्यानंतर जेव्हा त्यांच्या अंत्यविधीची तयारी चालू होती, तेव्हा सरदारगृहामधल्याच एका खोलीत टिळकांचे 4-5 अनुयायी जमले, महत्त्वाचे महाराष्ट्रातले, खापरड्यांपासून तर केळकरांच्यापर्यंत. केळकर लवकर गेले जरा, त्यांना केसरीचा अंक काढायचा होता पुढचा म्हणून, पण बाकीचे सगळे लोक आले, गंगाधरराव अमुक तमुक सगळे नागपूरकडचे आले, वराडातले आले. आणि आता काय करायचं म्हणले, टिळक तर गेले, तर त्यांनी असं ठरवलं की म्हणले आपण सामुदायिक नेतृत्व करू. म्हणजे तुम्हाला रेफरन्स देतो, इंदिरा गांधींच्या पराभवानंतर सामुदायिक नेतृत्व करण्याची एक टूम महाराष्ट्रामध्ये आली होती, मला वाटतं यशवंतरावांनीच ती काढली होती, पण ती काही चालली नाही. पण त्याचे अगोदर आद्य प्रवर्तक ही मंडळी आहेत टिळकांची अनुयायी, ती नाही जमलं अर्थात, पण ते त्यांनी ठरवलं की आपण असं करायचं, आणि गांधीजींनी ती चळवळ सुरू केली. आता काय करायचं आपण, आणि तिथे लोकमान्य टिळकांच्या अनुयायामध्ये फूट पडली, पडायला सुरुवात झाली. लगेच नाही पडली, आणखीन काही दिवस. आता प्रश्न असा आला की यांनी ती चळवळ सुरू केली असहकारितेची, मग ती काँग्रेसने घ्यायची की नाही घ्यायची, खिलाफतीच्या चळवळीला पाठिंबा द्यायचा की नाही द्यायचा, तुर्कस्तानचा प्रश्न आहे असं म्हणून बाजूला टाकायचा का, रिस्पॉन्स तर गांधीजींना मिळतोय. मग असं ठरलं की काँग्रेस पक्षाने कलकत्ता येथे खास अधिवेशन घ्यायचं, स्पेशल अधिवेशन याचा विचार करायला. ठीक आहे म्हणले, मग त्याप्रमाणे अधिवेशन झालं, आणि त्या अधिवेशनामध्ये गांधीजींनी जो ठराव मांडला तो मान्य झाला. म्हणजे चित्रजिंद असता त्यांना विरोध होता, मदन मोहन मालवीय यांना ते मान्य नव्हतं,
महाराष्ट्रातल्या टिळकांच्या अनुयायांना मुळीच मान्य नव्हतं. पण असं असताना सुद्धा मुसलमानांच्या पाठिंब्यावरती किंवा आणखीन त्याच्याबद्दल गांधींच्यावरती काही लोकांनी आरोप पण केले आहेत, पर्टिक्युलरली बिर्लांच्यावरती, बजाजच्यावरती, की त्यांनी काँग्रेसचे खोटेच बोगस सभासद नोंदवले आणि सगळे नेले रस्त्यावरचे आणि गांधीजींच्या ठरावाचा विजय झाला. पण तो झाला आणि तो काँग्रेसचा तो महत्त्वाचा कार्यक्रम असहकारिता हिंदुस्थानच्या लोकांनी ब्रिटिशांच्या शाळा कॉलेजांच्यावरती बहिष्कार घालायचा, काउन्सिलवरती बहिष्कार घालायचा, निवडणुकांच्यावरती जायचं नाही आणि कोर्टांच्यावरती बहिष्कार घालायचा, न्यायालयीन याच्यावरती. कारण शेवटी तुम्ही जेव्हा ब्रिटिशांचा न्याय मान्य करता तेव्हा तुम्ही ब्रिटिशांची सत्ता मान्य केली असा त्याचा अर्थ होतो. ही त्रिसूत्री जी आहे बहिष्काराची असहकारितेमधल्या, ती फार महत्त्वाची होती. मग त्याप्रमाणे इकडे राष्ट्रीय शाळा निघाल्या, राष्ट्रीय कॉलेजेस निघाली गांधींच्या त्या याच्याप्रमाणे आणि मान्य केलं लोकांनी. काही वकील जाईन असे झाले कोर्टामध्ये. आता इथे गंमत अशी झालेली आहे, बघा दोन गोष्टी सांगतो तुम्हाला मी. ह्या ज्या तीन गोष्टींच्यावरती बहिष्कार करायला सांगितलं गांधीजींनी, त्या तिन्ही गोष्टी लोकमान्य टिळकांच्या अनुयायांचं मर्मस्थान होत्या. शाळा कॉलेजवरती बहिष्कार, शिकणाऱ्यांच्यामध्ये कोण होतं जास्त? महाराष्ट्रपुरतं बोलतो आपण, ब्राह्मण वर्ग होता म्हणजे टिळकांचे अनुयायी होते त्या काळामध्ये. कोर्टात वकील कोण असायचं? याच्यावर काय 10% इकडचे तिकडचे असतील ब्राह्मण, वस्तुस्थिती तुम्ही जे आकडेवारी काढा. निवडून कोण जाणार परत? मगाचा मुद्दा आलाच, यांनी तर तयारी केली होती, त्यांचं तिकीट वाटपही झालं होतं की केळकरांनी कुठनं उभं राहायचं, खापरड्यांनी कुठनं उभं राहायचं हे ठरून गेलं होतं आणि गांधी म्हणले बहिष्कार. त्या सगळ्यांना तहकूब करावं लागलं, नाही म्हणलं म्हणले आम्ही तर काय, पक्षाने आदेश दिला, सगळे घरी बसले. मग त्यामुळं त्या निवडणुकीमध्ये मवाळ आणि ब्राह्मणेचं हेच लोक पुढे गेले, हे मागे पडले. तर हे सगळं घडवून आणलं इतक्या वर्षाच्या तपश्चर्या करून, चळवळ करून, आणि ते या माणसाने एका याच्यात हे करून टाकलं. हाच गांधींना त्यांना तळतळाट लाभला फार. असं बघा, सगळे लोक चिडले, हे शिकून देत नाहीत, हे वकिली करू देत नाहीत, हे कोर्टात जाऊ देत नाही, म्हणजे यांच्या मनात तरी काय आणि एवढं करून स्वराज्य कसं मिळणार, ही त्यांची चिंता होती काय. आणि मुख्य मुद्दा काय होते का, की शेवटी त्यांचं जे वर्चस्व होतं या सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकारणावरती ते गांधीजींनी मोडून काढलं. गांधीजी काय म्हणाले, राजकारण हा फुल टाईम बिझनेस आहे, बिझनेस नाही पूर्ण वेळ करायचा उद्योग आहे. वकील काय करतात म्हणले, दिवसभर कोर्टात जातात प्रॅक्टिस करतात, नंतर आल्यावरती कुठं क्लबात जातात, पहिल्यांदा कोर्ट मग क्लब, कुठं बिलियर्ड खेळ, कुठं आणखीन काय कर, आणि उरलेल्या वेळात राजकारण करतात. म्हणले असं राजकारण चालायचं नाही, राजकारण फुल टाईम पाहिजे म्हणले. त्यामुळं वकिलांचं सगळं वर्चस्व जायला लागलं. म्हणून खापरड्यांनी गांधींच्यावरती असा आरोप केलेला आहे की गांधीजी हे प्रचंड ब्राह्मणेतर आहेत, ते महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांना संपवायला तिथे आलेले आहेत. कारण बघा इथे हे कोणाच्या मुळावरती आहे सगळं? हे सगळं ब्राह्मणांच्या मुळावरती आहे. हे असं गांधींच्यावरती स्वच्छ आरोप झालेले आहेत ते खापरड्यांनी केले. पण असो, तेव्हापासून ते काँग्रेस त्यांनी कलकत्त्याची जिंकली आणि मग निवडणुका त्यांनी भाग घेतला नाही. पण तरी कलकत्त्याच्या गावात म्हणजे त्यांनी युक्ती काय केली, आता तिथे जिनांना हे मान्य नव्हतं खिलाफत, पण जिनांची गांधीजींना तेव्हा किंवा मुसलमानांना म्हणूयात, कारण शेवटी जिनांचेच मुसलमान म्हणत होते ना खिलाफतीला पाठिंबा द्यायचा म्हणून, त्यासाठी ही चळवळ आहे, त्यासाठी असहकारिता आहे. तर जिनांना धड सांगता येईल ना की याला मी विरोध करतो म्हणून. मग जिना गोलमोल बोलले की 10 वेळा विचार करा, हा बहिष्कार टाकण्यापूर्वी हा मार्ग दिसतोय चांगला दिसतोय पण त्याच्यात धोके आहेत ते विचारात घ्या, असं जिना सुचवतात. पण हे कोणाच्या डोक्यामध्ये येणार त्यावेळेला? त्याचे फुल मुसलमान गांधीजींच्या मागे होते त्या काळामध्ये. त्यामुळे जिनांना तिथेही फटका बसला कलकत्त्याच्या काँग्रेसमध्ये. मग त्यांनी एक मार्ग काढला की कलकत्त्याचं एक तात्पुरती व्यवस्था आहे म्हणले, काही नेहमीची काँग्रेस नाही, आपण याला पूर्ण झाल्याचं कधी समजू, रेग्युलर काँग्रेसच्या अधिवेशनात जेव्हा हे मान्य होईल आणि ते नागपूरला घ्यायचं म्हणले होते. अहो, हे नागपूरचं अधिवेशन टिळकांच्या नागपूरमधल्या अनुयायांनी टिळकांना अध्यक्ष करण्यासाठी बरोबरचं ठरलं होतं आणि टिळकच वारले. आता त्यांचा संपूर्ण इंटरेस्ट गेला त्याच्यामधून. पण आता काय, निमंत्रण दिलेलं आहे, मागं घेता येत नाही, मग आता काय करायचं? मग त्यांनी युक्ती केली की गांधींना तर विरोध करायचा आहे, कोण करू शकतं, कारण परत ठराव येणार. ते जे उठले, कोण कोण त्याच्यामध्ये होते? डॉक्टर मुंजे, डॉक्टर हेडगेवार, ही मंडळी उठली आणि पांडेचेरीला गेली योगी अरविंदांच्याकडे. त्यांनी पूर्णपणे राजकारण संन्यास घेतला होता आणि अध्यात्म आणि योगसाधना करत होते. त्यांनी अरविंदांना साकडं घातलं की गांधींना रोखण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्येच आहे, तर तुम्ही याचे अध्यक्ष व्हा काँग्रेसचे. ते म्हणले, बाबा नाही,
मी आपला राजकारण संन्यास घेतलाय, मला माझ्या मत पद्धतीने वागू देत, काय करायचं ते. मग ते परत आले आणि विजय राघवाचार्य तिथे अध्यक्ष झाले. तिथे परत एकदा हा ठराव आला आणि त्याही ठरावामध्ये गांधीजींचा विजय झाला. तिथे जिनांनी मात्र प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण श्रोत्यांनी जिनांना हुटआउट केलं आणि जिना राजकारणामधून माघार घेऊन पावलं, काही मागे गेलं. आता राजकारण त्यांनी ते सोडलं नाही, त्यांचं राजकारण त्यांच्या पद्धतीने चालू होतं, तो वेगळा मुद्दा किंवा तो आत्ता माझा मुख्य विषय नाही. तर अशा प्रकारे टिळकांच्या अनुयायांनी कलकत्त्यालाही गांधींना विरोध केला, नागपूरमध्येही गांधींना विरोध करून पाहिला, पण आता जेव्हा गांधींच्या मागं देश चालला आहे असं त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांच्या काही अनुयायी हे गांधींकडे आले आणि काही विरोधामध्ये राहिले. ते कोणते काही आलेले कोणते अनुयायी मुख्य म्हणजे टिळकांच्याकडं गांधींकडे आलेले टिळकांचे अनुयायी म्हणजे मुख्य आपण पुण्यामधलेच सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा शिवरामपंत परांजपे काळकर्ते, वासुकाका जोशी दुसरे महत्त्वाचे, हे पुण्यामधले दोन प्रमुख. आणि इकडे गंगाधरराव देशपांडे, कर्नाटक सिंह ज्यांना म्हटलं जातं तसे, असे हे महत्त्वाचे लोक आहेत ते टिळकांच्या पक्षामधले. ते गांधींकडे गेले आणि दादासाहेब खापर्डे मुख्यत्वे करून, नरसिंह चिंतामण केळकर, अशी जी मंडळी आहेत, मुरुभाऊ अभ्यंकर नागपूरकडचे, ही मंडळी इकडे राहिली. म्हणजे त्यांच्यातल्या जुन्या पक्षाचं किंवा गांधींचा मार्ग हा वेगळा आहे, टिळकांचा मार्ग गांधींचा मार्ग एक नव्हे, आम्ही गांधींची विरोधक असं म्हणून सुरुवातीला ते विरोध करायचं की नाही करायचं, करायचं की नाही करायचं, मग हळूहळू करून पाहिला, हे असे अनेक त्याच्यामध्ये पुढे मागे चढउतार झालेले आहेत. आणि वामनराव जोशी मुख्य म्हणजे ते गांधींजीकडे आलेले विदर्भामधले. तर अशा प्रकारे टिळकांच्या अनुयायांमध्ये फूट पडली. तर इथून पुढचा महाराष्ट्राचा इतिहास हा टिळकांच्या अनुयायांमध्ये झालेल्या अंतर्गत संघर्षाचा इतिहास आहे, आणि तो समजून घेणं म्हणजे महाराष्ट्र समजून घेणं असं आहे. कसा त्यांनी गांधींना रोखण्याचा प्रयत्न केला, काय काय प्रकारचे उद्योग केले, कसे पक्ष काढले, कसे बदलले, हे सगळं समजून घेतलं पाहिजे. आणि तो मी लोकमान्य ते महात्मामध्ये प्रयत्न केले आणि त्याचे पडसाद सगळ्या क्षेत्रांमध्ये कसे उमटले हे सांगायला पाहिजे. मग त्याचा हिंदू मुसलमानांच्या प्रश्नावर काय परिणाम झाला, त्याचा ब्राह्मण ब्राह्मणातील प्रश्नावरती काय परिणाम झाला. अहो हा वाद त्यावेळेला इतका शिगेला पोहोचला होता, सगळ्या ठिकाणी होता बरं का, ते एक गंमत सांगतो तुम्हाला. हा केशवराव भोसले छोटा मुलगा होता, केशव भोसले, तर लहानपणीच त्यांनी कामं करायला सुरुवात केली. 11-12 वर्षे त्यांनी शारदेचं काम केलं, पॉप्युलर झाला, स्वतंत्र कंपनी काढली ललित करादर्श. पण त्याच्या अगोदर तो धनुभाऊ अभ्यंकरांच्या कंपनीमध्ये होता, नाटकांच्या कंपनीमध्ये, आणि ते शारदा करायचे. बरं, आता झालं असं, अमरावतीलाच प्रयोग होता बघा, एक नाटकाचा प्रयोग. तर एक सीन असा आहे की शारदा आणि तिच्या सख्या या मंदिराच्या कुठेतरी असतात आणि तिचं कोदंड येतो. कोदंड हा ब्राह्मण आहे, ब्रह्मचारी आहे, आणि या सगळ्या त्या कोदंडाच्या पाया पडतात. आता ही शारदाही पडते, म्हणजे केशव उचले ही पाया पडतो, छोटा मुलगा आहे, शारदेचं काम करतो. आता झालं काय माहिती का, ते खरं खोटं माहीत नाही, पण काही लोकांना असं वाटलं की त्या कोदंडाच्या हा नीट पाया पडला नाही, म्हणजे ही शारदा, म्हणजे जितकं वाकलं पाहिजे पुरेसं वगैरे. आणि एका श्रोत्याला संशय आला की असं का होतंय, म्हटले हात केशवराव भोसले हा जो नट आहे हा बहुतेक कोल्हापूरच्या शाहू छत्रपती नाजे लागलाय, म्हणून तो ब्राह्मणाच्या नीट पाया पडत नाही. आता आला ना स्टेजवरती, त्यांनी पकडलं भोसलेला असं नीट पाया पड म्हणले. आता असं म्हटल्यानंतर ते दुसरे पार्टीचे लोक ते काय कमी असणार का, ते स्टेजवरती आले. म्हणजे नाटक राहिलं बाजूला आणि ब्राह्मण ब्राह्मण तर स्टेजवर सुरू झाला. मग ते जनभावनेचे उचललं याला निमकरांनी, म्हणजे ते मुख्य त्याचे मॅनेजर सगळे काय निर्माते वगैरे म्हणा, केशव घुसले आणि ते पळून गेले तिथून निघून. हे घुसलेलं सगळं याच्यामध्ये असा ब्राह्मण ब्राह्मण तर तिथे घुसलेला. तर या सगळ्यातनं ही मंडळी कशी वाट काढत होती हे सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे. मग आता एक उदाहरण सांगतो, पण ते सांगण्याच्या अगोदर हे मला नीट सांगू देत तुम्हाला अगोदर की गांधीजींना स्वीकारायचं की नाही टिळकांच्या पश्चात, हा जो वाद महाराष्ट्रामध्ये झाला हा वाद मुख्यत्वे करून महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांमधला वाद होता. मी परत सांगतो, हा वाद टिळकांच्या नंतर गांधीजींना मानायचं की नाही हा महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी केलेला वाद आहे आपापसामधला. तो ब्राह्मणांचा अंतर्गत वाद आहे, कारण त्यावेळेला इतर लोक त्याच्यात नव्हते, त्या चळवळीमध्ये ते पुढे नंतर आले, 30 वगैरे सालामध्ये हळूहळू यायला लागले.
हा प्युअरली ब्राह्मणांच्या मधला वाद आहे आणि ते अत्यंत सिन्सिअरली खेळले हा वाद मनापासून खेळले. म्हणजे महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी जितका तीव्र विरोध केला गांधीजींना तितकाच गांधीजींना पूर्ण पाठिंबा देऊन त्यांना रुजवणारे एस्टॅब्लिश करणारे महाराष्ट्रातले ब्राह्मणच होते हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता काय की चांगल्या गोष्टी लवकर लक्षात राहत नाहीत वाईट गोष्टी जास्त लवकर लक्षात राहतात त्यामुळे साहजिकप्रमाणे ब्राह्मण बदनाम झाले यामुळे की गांधींना विरोध केला गांधींना विरोध केला म्हणून आणि विरोध म्हणजे टोकाला गेला ना त्यांच्यातल्या एकानी म्हाताऱ्याला मारून टाकलं. आता काय करायचं ते पटकन लक्षात राहणार काय ही गोष्ट आहोत ती असं झालं ना. तर त्यामुळं ही जी दुसरी बाजू आहे ती महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नीट मांडली गेलेली नाही की गांधीजींना पाठिंबा देण्यासाठी काही ब्राह्मणांनी स्वतःचा नाश करून घेतला कुटुंबावरती निखारा ठेवला आपल्या भावंडांच्या शिव्या खाल्ल्या की हा बिघडला हा गुरुचा द्रोह केला आणि हा आपल्यापेक्षा कनिष्ठ वर्णाच्या जातीचं त्यांनी गुरुत्व स्वीकारलं ही केवढी वाईट गोष्ट ते बरोबर बसत नाही ब्राह्मणांच्या फिलॉसॉफीमध्ये चालत नाही. गुरु आपल्याच वर्णाचा लागतो लक्षात घ्या मग तो राजकीय असो किंवा अजून दुसरा कुठला असो. तेव्हा ही फार मोठी भांडणा झाल्या सगळं झालं त्याच्यात मारामारा झाल्या डोकी फोडली काही झालं नाही असं नाही सगळ्या प्रकारच्या स्तरावरती हा वाद खेळला गेला शिवीगाळी झाली तात्विक चर्चाही झाली. आणि तात्विक चर्चेत तुम्हाला सांगतो की गांधीवादाचे सगळ्यात महत्त्वाचे भाष्यकार हे महाराष्ट्रातले ब्राह्मण आहेत. कुणी सगळं मांडणी कुणी केली पुढे कुणी केली विनोबा भावे आचार्य जावडेकर आचार्य भागवत शंकरराव देव ही सगळी मंडळी जी आहेत ती ब्राह्मण आहेत वेगवेगळ्या याच्यामधली. तर गांधींच्या बाजूचे ब्राह्मण आणि गांधींच्या विरोधातले ब्राह्मण अशा प्रकारे त्यांची भांडणं झाली. आणि बाकीचे लोक लांबून गंमत पाहत होते त्या काळात की बली चालले इतके दिवस ते सगळे मिळून एकत्र आपल्या हात राहत होते आता त्यांच्या त्यांच्या होऊन जाते म्हणले. तर असं हे महाराष्ट्रात चित्र आपणाला 1920 ते 1930 दरम्यान दिसतं. ब्राह्मणीची मंडळी त्यावेळेला स्वातंत्र्याच्या चळवळीपासून बदलली होती त्यांचं म्हणणं असं होतं की हे नंतर जे स्वातंत्र्य आत्ता मिळालं तर काय गॅरंटी घ्या यांची ही उद्या पेशवाईच आणतील परत ही त्यांना भीती होती. आणि मी काल सांगितलं की ही भीती अजिबात निराधार होती असं म्हणायचं काही कारण नाही त्याला काही ग्राउंड्स होते पण म्हणून ते अलिप्त होते. आणि म्हणून हे सुरुवातीच्या काळामध्ये असं झालं पण गांधींचं नेतृत्व जसं जसं भारतभर मान्य करण्यात येऊ लागलं आणि त्यांना एक पुढे दिलासा काय मिळालं की बघ गांधी काय ब्राह्मण नव्हते त्यामुळे मग हरकत नाही गांधींचं नेतृत्व स्वीकारायला म्हणून ते नंतरच्या काळात आलं. पण अगोदरच्या काळातला हा जो सगळा भाग आहे भांडणांचा तो ब्राह्मणांच्याच मधल्या दोन गटांमधला होता हे या ठिकाणी मुद्दा मला आवर्जून सांगायचं आहे. आता त्याचे परिणाम कसे झाले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक सहज एक दोन गमतीच्या गोष्टी सांगतो की पहिल्यांदा गांधीजींनी सांगितलं की कलकत्ता काँग्रेस नागपूर काँग्रेस त्यांनी घोषणा केली की एका वर्षात स्वराज्य. ते लोकांना आश्चर्य वाटलं की एका वर्षात स्वराज्य शक्य कसं आहे हे जादूगार वगैरे की काय. आणि गांधींच्याबद्दल तशी वलय होतं की आहेत म्हणजे काय माहीत नाही एखादं मिळेल सुद्धा काय घ्या असं म्हणायचे लोक. तर तो एक घोषणेचा मुद्दा. आणि दुसरा एक त्यांनी महत्त्वाचा मुद्दा सांगितला की स्वराज्याचा फंड उभारायचं म्हणले 1 कोटी रुपये आणि ते कोणाच्या नावाने लोकमान्य टिळक स्वराज्य फंड. आता टिळकांची अनुभव भयंकर अस्वस्थ झाले की गुरु आपला पैसे मिळणार गांधीजी बरं यांचं तेवढं इम्प्रेशन नाही हो की एवढे 1 कोटी रुपये मिळवतील म्हणल्यानंतर 1 लाख मिळवताना त्यांच्या डोक्यावरून पाणी गेलं नाकी दम आला. म्हणजे त्यांनी तो केलं होते अगोदर प्रयत्न त्यांनी लोकमान्य टिळकांच्यासाठी तो चेवळ केसचा एक फंड तयार केला होता त्यांची जुबिली झाली तेव्हा 1 लाखाचा त्यांना ते म्हणजे करता करता त्यांना नाकी दम आला एवढी सोपी गोष्ट नाही. अहो महाराष्ट्रातली म्हणतात देऊन देऊन किती पैसे देणार हा एक भाग होता ना. गांधीजींचं असं नाही गांधीजींचं सगळ्या मारवाडी गुजराती पारशी ह्या सगळ्या व्यापारी धंदेवाले सगळे गांधींचे भक्त झाले लक्षात घ्या. देशी भांडवलांना सुद्धा कळलं की आज ना उद्या काँग्रेस वाल्याचं राज्य येणार आहे मग आपण कशाला मागे राहा म्हणून त्यांनी काँग्रेसला सर्वसाधारण पैसे दिले असं घडलं. बरं गांधींचं टेक्निक कसं असं तुम्हाला सांगतो या देशातल्या जाती व्यवस्थेचा गांधीजींनी फार चांगला अभ्यास केला होता आणि त्याचा कसा उपयोग करून घेता येईल हे त्यांना माहिती होतं. आता हा फंड गोळा करायचा भाग एक नाही तर फंड गोळा करताना त्यांनी काय केलं कसं केलं बघा हा फंड त्यांनी चक्क जातीन्याय गोळा केला. आज काय ते म्हणले आज अमक्या अमक्या पारशांची बैठक मुंबईमध्ये मग त्या पारशांच्या पुढे गांधीजी जाणार पारशी पंथाचे लोक येणार आणि गांधीजी सांगणार की अहो तुमच्या जातीच्या लोकांनी केवढं कॉन्ट्रीब्युशन केलं आहे मुंबई उभारण्यामध्ये भारताच्या याच्यामध्ये तर तुम्ही पैसे दिले पाहिजेत. ते लोक म्हणले हा घ्या ना आमचे 25,000 घेणार नाही म्हणले मी 25,000 काय होणार आहे तुमच्या सारख्या सोबत 25,000 देणं तुम्ही 50 दिले पाहिजेत कमीत कमी.
हे अशा पद्धतीने गांधीजींनी पैसे उभे केले, लक्षात घ्या. तर लोकांना आश्चर्य वाटलं की होतो की नाही, होतो की नाही, होतो काय, झाला बरोबर 1 कोटी रुपयाचा फंड. आणि याच्यामध्ये सामान्य माणसाचं कॉन्ट्रीब्युशन आहे, याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या नाटकवाल्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे, हे मला मुद्दाम सांगायचं आहे. महाराष्ट्राची रंगभूमी मी काल सांगत होतो की आधी टिळकांचं राजकारण करत होती, आता गांधीजींचं राजकारण करायला लागलं. आणि हे ट्रान्झिशन सुद्धा दिसतो तुम्हाला मी या सगळ्या याच्यामध्ये की गांधींच्या टिळकांच्याकडनं गांधींकडं, खाडिलकर गांधींच्याकडे गेले, मगाशी सांगायचं आहे, राहून गेले त्यांचं नाव, महत्त्वाचं नाव कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी किचकवध लिहिलं. आता किचकवध हे महाभारत आणि कृष्ण यांच्यावरती आधारित, तर तशाच प्रकारचं नाटक पुढे त्यांनी लिहायला सुरुवात केली. कुठलं नाटक? अतिशय महत्त्वाचं, द्रौपदी, द्रौपदीवरचं नाटक. आता ह्या नाटकामध्ये सांगायचा मुद्दा असा आहे की नाटक त्यांनी कधी लिहायला सुरुवात केली? लोकमान्य टिळक असताना लिहायला सुरुवात केली, रजा घेतली संपादक पदावरून केसरीच्या आणि सुरुवात केली लिहायला. तेवढ्यात टिळक गेले आणि तोपर्यंत गांधी आले आणि यांनी गांधींनी नेतृत्व स्वीकारलं, म्हणून नाटकाचा उत्तरार्ध गांधींच्या काळात सिद्ध झाला. तुम्हाला त्या नाटकात दोन भाग दिसतात, सुरुवातीच्या काळातलं नाटक टिळकांच्या पद्धतीने चाललं असं वाटतं, नंतर दुसरं गांधींच्या पद्धतीने चाललं असं वाटतं. म्हणजे त्या इथली किचकवधमधली द्रौपदी सांगते युधिष्ठिराला की तुम्ही काय असा गप्प बसलात, काहीतरी करा, भीमाला उद्युक्त करते. आणि इथं काय सांगते द्रौपदी या नाटकामध्ये पुढच्या, ती असं सांगते की हिंसा योग्य नाही, अहिंसेचा मार्ग पत्करा म्हणून. असं लोक म्हणाले खाडीलकरांच्या बोलतात काय बदल झाला, ही तिथली द्रौपदी आणि इथली द्रौपदी याच्यामध्ये फरक पडायला लागला. तर खाडीलकर पूर्णपणे गांधींच्या याच्या, त्यांनी नवकाळ पत्र सुरू केलं स्वतःचं गांधींच्या मार्गाचा पुरस्कार करण्यासाठी. तर इकडे सगळ्यात महत्त्वाची गंमत अशी नाटकाच्या क्षेत्रामधली की हे दोन कलाकार महाराष्ट्रात त्यावेळा लोकप्रिय झाले होते, एक बालगंधर्व आणि दुसरे केशवराव भोसले. दोघांच्या वेगवेगळ्या कंपन्या होत्या, गंधर्व कंपनी यांची आणि ललित कलादर्श केशवराव भोसलेंची. आणि दोन्ही कंपन्यांमधनं मानापमान नाटक खाडीलकरांचं व्हायचं, वेगळ्या त्यांचा संच वेगळा, यांचा संच वेगळा. पण आणि दोघांच्या कलाकारांच्या मध्ये एक स्पर्धा होती, इतकंच नव्हे तर त्यांचे फॅन्स क्लब होते, म्हणजे त्या फॅन क्लब हे नाव नसायचं पण होते, यांचे चाहते, त्या चाहत्यांच्या आपापसामध्ये भांडणं व्हायची की कोण श्रेष्ठ, कुणी म्हणायचं केशव श्रेष्ठ, कुणी म्हणायचं नाही नाही बालगंधर्व श्रेष्ठ, हे असं व्हायचं. तर आता हे आजमावणार कसं? तर लोकांची इच्छा होती की त्यांनी कुठल्या तरी एका प्रयोगात काम करावं, एकत्र यावं. आणि तो एकत्र यांचा कोणता असू शकतो प्रयोग? तो म्हणजे मानापमान, की मानापमानमध्ये धैर्यदाराचं काम केशवरावांनी करावं आणि भामिनीचं काम बालगंधर्वांनी करावं. आता हे केशवरावांना मान्य होतं, बालगंधर्वांनाही मान्य होतं, शेवटी आपली टेस्ट पाहिली पाहिजे ना कुठेतरी आपण कुठे आहोत ते, आणि त्यांना एकमेकांच्या आदर होता. पण बालगंधर्वांचे जे चाहते आसपासचे लोक होते, त्यांचे गुरु, त्यांचे सल्लागार, त्यांना ते मान्य नव्हतं. का? कारण त्यांना अशी भीती वाटायची आणि ती भीती रास्त होती की त्या मानापमानमधली जी गायकी धैर्य झाल्याची, ती अशी आक्रमक पुरुषी गायकी आहे की ज्या गायकीच्या पुढं भामिनीची गायकी अशी हे होईल, फिकी पडेल, म्हणून ते म्हणायचे की नको रांगडीत पडायला, आता काय करायचं. पण त्याच्यामध्ये आणखीन एक अंतर्गत भाग होता, जातीय थोडासा भाग होता. त्या मानापमानमध्ये असा एक सीन आहे, फार इंटरेस्टिंग सीन आहे, की ती ब्राह्मिणी तो धैर्य जर काहीतरी विजय मिळून येतो, त्याला काहीतरी राजा बक्षीस बिक्षीस देतो, तर ती त्याचं स्वागत करते आणि त्याचा श्रम परिहार ज्याला म्हणतो आपण, जसं एखादी वीरपत्नी विरोचित अशा पद्धतीने करते आपल्या पतीचा वगैरे किंवा प्रियकराचा, तर काय करते ती, त्याचा तो मंदिर काढून घेते, नंतर तलवार अशी घेते आणि सगळ्यात शेवटी पायातला चढाव म्हणजे जोडे ती काढते आणि ती पुसते आपल्या शालूनी साडीनी ज्याला काय म्हणतात ते, असा तो असायचा प्रयोग. ते बालगंधर्व यांच्या याच्यात करायचे, केशवराव त्यांच्या याच्यात म्हणजे करायचे, त्यातली भामिनी वेगळी आणि यातला धैर्यधर वेगळा. आता बालगंधर्वांच्या याच्यात जो धैर्यधर असायचा की ज्याचे जोडे बालगंधर्व पुसायचे तो ब्राह्मण असायचा, ते काय लोकांना खटकायचं नाही. पण आता यांनी एकत्र काम केलं तर लोकांना भीती वाटायला लागली की केशवराव भोसलेचे जोडे बालगंधर्व पुसणार, म्हणजे एका अब्राह्मणाचे जोडे ब्राह्मणांनी पुसायचे, अरे काय म्हणले. आणि ते गंधर्वांना सांगायचं की असं करू नको. बालगंधर्व सर्व मनुष्य होता, फारव भाबडे होते काही प्रमाणात, ते त्यांना हे पटेना, ते म्हणले कलाकाराला कुठं असं असतं का म्हणले. तर ते गुरु लोकांनी बहिष्कार घातला त्या संयुक्त मानापमानच्या प्रयोगावरती, जेव्हा ठरलं. बालगंधर्वांनी त्यांचं ऐकलं नाही, का नाही ऐकलं तुम्हाला कारण सांगतो. ते म्हणले अहो स्वराज्याचा फंड आहे, महात्मा गांधी गोळा करतायत आणि टिळकांच्या नावाने, मग आपण कसं नाही म्हणायचं देवा. आणि मग त्यांचा प्रयोग ठरला, मुंबईच्या बालेवाला थिएटरमध्ये प्रयोग ठरला आणि गुरुजनांनी बहिष्कार घातला. अहो खाडीलकर देखील ते प्रयोग आलं नव्हत्या, बाकी सोडा.
भास्कर बुवा बक्षे नव्हते, त्यांचे संगीत गुरु. आणि तो प्रयोग झाला आणि प्रयोगात ठरल्याप्रमाणे लोकांची जशी अपेक्षा होती त्याप्रमाणे बालगंधर्वांपेक्षा यांची गायकी त्या त्या कॉन्टेक्स्टमध्ये जास्त सरस ठरली ना, ॲप्रिसिएट करून जास्त वन्स मोर मिळाले. पण तो मुद्दा नाही, मुद्दा तो इथे आला आपला, कुठे तो प्रयोग, तो प्रवेश आलाच, त्या भव्य तंबूमधला प्रवेश, शामियानामधला प्रवेश आला. दहेजय तिकडनं म्हणजे केशवराव भोसले आले, इकडनं बालगंधर्व भामिनीजी याच्यामध्ये, मग ते सगळा जो चांद वगैरे डोक्यातला काय असेल तो सगळं झालं आणि जोडायला त्यांनी हात घातला जोडे काढायचे. तर किशोरराव भोसले हा मोठ्या मनाचा मनुष्य, त्यांना स्वतःला वाटलं की हा बालगंधर्व आपले बालगंधर्व दोन काही एक दोन वर्षाने मोठे होते किशोरावांपेक्षा, की हे बरोबर नाही, त्यांनी आपले जोडे पुसले. म्हणून ते म्हणाले ते भामिनीचं काम करता बरोबर का, दादा नको, म्हणजे डायलॉग भामिनीचे, पण दादा नको नको. तर तिकडे बालगंधर्व म्हणले नाही राहू द्या. आणि हे सगळं प्रेक्षकांनी ऐकलं की काय चाललं हे नाटकातलं नाटक. आणि केशवराव नको नको म्हणत असताना बालगंधर्वांचे जोडे काढले, ते पुसले, ते गाणं मस्तपैकी झालं सगळं, प्रेक्षकांनी त्याला वन्स मोर पण दिला. आणि अशा प्रकारे तो प्रयोग झाला. एक 20-25 हजार रुपये खर्च वाचा जाता, महाराष्ट्रात अत्यंत गाजलेला प्रयोग, संयुक्त मानापमान गंधर्व कंपनी आणि ललित कला, तो गाजलेला, महाराष्ट्रभरचे श्रीमंत लोक कुठनं कुठनं आले ते नाटक पाहिलं, हाऊसफुल खेळ झाला. तर अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या रंगभूमीतल्या लोकांनी मग नाटकं आली पुढे, मामा वरेकरांनी नाटक दिलं सत्तेचे गुलाम, महाराष्ट्रातल्या तेव्हाच्या टिळक पक्षाच्या वकिलांच्यावर टीका असणारं नाटक आहे की हे कसे बदमाश लोक आहेत वगैरे असं ते वरेकरांनी सांगितलं. आणखीन लोकांनी नाटकं दिली, जे बालगंधर्वांची नाटकं उदाहरणार्थ, हे बालगंधर्वांनी नायिकेचं काम केलं, गांधीवादी नायिका लक्षात घ्या, मग बालगंधर्व त्या नायिकेचे खादीचे कपडे आणि सूत काढतायत चरख्यावरती, अशी नाटकं होती. आणि लोक आपले अशी जाहिरात द्यायचे की सदरहू नाटकाला येताना प्रेक्षकांनी खादीचे कपडे घालणारे आणि लोक यायचे, मुख्य मुद्दा म्हणजे त्याप्रमाणे सगळा सेटच्या सेट नेपथ्य खादीचं. अशा प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्रात झाल्या, आपोआप उभं राहिलं नाही सगळं. म्हणून अशा पद्धतीने गांधीजींना यांनी उभं केलं महाराष्ट्रामध्ये. तर हे सगळे मग दुसऱ्या दिवशी गेले गांधींकडे पैसे घेऊन, किंवा एवढे पैसे कालच्या प्रयोगातून झाले हे तुम्हाला घ्या. तर तो एक कोटीचा संकल्प सिद्ध झाला. आणि त्यामुळे टिळकांच्या अनुयायांना फार वैषम्य वाटलं की काय यांनी आपले आपल्या गुरुच्या नावाने यांनी पैसे गोळा केले, आपल्याला ते करता आले नाही, आणि ती तेढ त्यांची वाढली. पण असो, सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी बहिष्कार घालायचा प्रयत्न केला, पण मग त्यांच्या लक्षात आलं की आपला हा मार्ग नव्हे, मग काय करता येईल. तर काँग्रेसच्या अंतर्गत जेव्हा दुसरा पक्ष स्थापन झाला, स्वराज्य पक्ष, मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास यांना हा मार्ग मान्य नव्हता. त्यांचं म्हणणं होतं की नाही, कौन्सिलमध्ये गेलं पाहिजे, निवडणूक लढवली पाहिजे आणि तिथे जाऊन विरोध केला पाहिजे, सरकारची बिलं अडवली पाहिजेत सरकारी पक्षाची, असा त्यांचा मार्ग होता. मग हे लगेच त्यांना जॉईन झाले केळकर सगळी मंडळी खापर्डे, आणि मग त्यांनी स्वराज्य पक्षाच्या वतीने निवडणुका लढवल्या. पण गांधींच्या बरोबर गेलेले जे टिळकांचे अनुयायी होते त्यांनी हे नाही मान्य केलं, ते नाफेरवादी म्हणून प्रसिद्ध झाले की पूर्वीचा कार्यक्रम तोच खरा, आपल्याला असं हे परत जायचं नाही कौन्सिलमध्ये. तर तो वाद फार गाजला, फेरवाद विरुद्ध नाफेरवाद महाराष्ट्रामध्ये. मग आता हे स्वराज्य पक्षाचं काय झालं, पुढे पुढे करता करता स्वराज्य पक्षामध्ये हळूहळू मोतीलाल नेहरूंच्या लक्षात आलं. मधल्या काळात दासबाबू वारले, चित्तरंजन दास वारले, मोतीलालकडे सगळे आली सूत्र. मग मोतीलालच्या लक्षात आलं की गांधींशिवाय तरुण उपाय नाही, लोक गांधींच्या मागे आहेत. म्हणून त्यांनी स्वराज्य पक्ष गुंडाळायचं ठरवलं आणि गांधींच्या मागे जायचं ठरवलं. पण हे महाराष्ट्रातील लोक होते, त्यांनी काय केलं, केळकर आणि त्यांचे सहकारी जयकर यांना काढून टाकलं पक्षातून, म्हणजे हे परत निराधार झाले. पण मग काय करायचं, मग यांनी प्रतिसहकार पक्ष काढला काँग्रेसच्या विरोधामध्ये, प्रतिकर सहकार पक्ष काढला तो चाले ना. मग पुढे लोकशाही स्वराज्य पक्ष काढला, 35-37 निवडणुकीच्या धुवा उडाला. मग सावरकरांची जेव्हा सुटका झाली तेव्हा सावरकर पहिल्यांदा प्रतिकर सहकार पक्षाला, लोकशाही स्वराज्यवादी पक्षाला मिळाले आणि नंतर त्यांनी हिंदू महासभा केली. म्हणजे टिळक पक्ष हा सावरकर येईपर्यंत नेतृत्वहीन झालेला होता. सावरकरांनी त्यांना नेतृत्व दिलं, हिंदू महासभेच्या रूपात दिलं, पण ते मूळ टिळकांच्या विचारांशी कितपत सुसंगत आहे होतं की नव्हतं याबद्दल महाराष्ट्रामध्ये फार मोठा वाद झाला. टिळकांच्याकडनं गांधींकडे आलेले टिळकांच्या आणि म्हणाले आले की नाही, सावरकरांचा पक्ष हा टिळकांच्या विचारांशी सुसंगत नाही, टिळक असे संकुचित धर्मवादी नव्हते, असा त्यांचा पक्ष. तर सांगायचा मुद्दा असा की गांधींना विरोध करणं हे म्हणजे माझं म्हणणं काय होते का, एक समजून घ्या की गांधीजींना सगळ्यांनीच पाठिंबा दिलं पाहिजे असं मी म्हणणार नाही. हा ज्या त्याचा प्रश्न आहे, एखाद्याला जर नसेल वाटत त्यांचा मार्ग योग्य तर त्याला विरोध करण्याचा अधिकार आहे ना, कोण नाही म्हणलं. यांची गंमत कशी झाली माहिती का, की यांनी धड नीट विरोधही केला नाही आणि धड पाठिंबा दिला नाही.
हे अडचणीत कुठे आले आणि मागे का पडले की विरोध करायचा तर मग नीट करायचा ना, थोडा विरोध थोडा पाठिंबा असं कसं काय चालेल, तो त्यांनी केला. यांचं पण बरोबर आणि त्यांचंही चूक नाही. ही नरसिंह चिंतामण केळकरांची भाषा जवळ फार प्रसिद्ध झाली होती, त्याला नरसोपंती म्हणायचे लोक, की नीट नीट बाजून घ्यायची नाही कोणाची, यांचं पण बरोबर आहे आणि त्यांचं पण चूक नाही, मग म्हणजे कोणाचं बरोबर. हे असं सगळं संदिग्ध आणि असा गुळगुळीत मामला असायचा, म्हणून नीट विरोधही करता आला नाही. आणि गांधीजींनी हळूहळू सगळं कॅप्चर केलं. आणि पुढे काय झालं, हा लढाईचा मुद्दा फक्त त्या दोघांच्या पुरतं राहिला नाही. पुढे घडलं असं की ब्राह्मणेतर पक्षाच्या असं लक्षात आलं की आत्तापर्यंत ब्राह्मणांच्या भीतीने आपण राजकारणापासून अलिप्त आलो, ब्रिटिशांना पाठिंबा दिला, आणि आता हाय टाईम की आता ब्रिटिश कधी ना कधी जातील, आपण असं मागं राहून चालणार नाही, म्हणून आपण आता या चळवळीत उतरलं पाहिजे. आणि हे कोणी केलं महाराष्ट्रामधलं काम, हे काकासाहेब गाडगीळ आणि केशवराव जिधे यांनी हे काम केलं की ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांना एकत्र आणायचं काँग्रेसमध्ये. आणि त्याची तात्विक भूमिका विठ्ठल रामजी शिंदे यांनी सिद्ध केली. यांचा प्रचार काय होता टिळकांचा, की गांधीजींचा मार्ग हा अहिंसेचा मार्ग, हा शिवराचा मार्ग नव्हे. आणि महाराष्ट्र कोणाचा आहे, महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा आहे. शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्रामध्ये फायनल अपील ना, तिथून काय शिवाजी महाराज नाव घेतलं की मग काय बोलायची गरज नाही, असं लोकांचं बरंच हे असतं. तर शिवाजी महाराजांचा मार्ग आहे, त्यामुळे महाराष्ट्र कधीच जाणार नाही, शिवाजीचा महाराष्ट्र गांधीजी मग कसा काय जाईल, असं म्हणायला लागले. पुढे विठ्ठलरामजी शिंदे आले आणि त्यांनी सांगितलं की गांधीजींचा मार्ग हा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे भ्याड माणसाचा नाही, तो शिवराचाच आहे आणि शिवाजी महाराजांच्या मार्गाशी सुसंगत आहे. आज कदाचित शिवाजी महाराज असते तर त्यांनी गांधींना पाठिंबा दिला असता, अशी तात्विक मांडणी विठ्ठलरामजी शिंदे यांनी केली. त्याच्यामुळे शिंदेंची तात्विक मांडणी, केशवराव जिधे यांचे प्रयत्न, आणि आतून काँग्रेसच्या आतून म्हणजे ब्राह्मणांच्यापैकी काकासाहेब गाडगीळ यांचा पाठिंबा, यामुळं महाराष्ट्रातला बहुजन समाज एक 5-10 वर्षात पूर्णपणे काँग्रेसमध्ये आला. आणि काँग्रेसमध्ये, महाराष्ट्र काँग्रेसमध्ये, जरी भारतीय काँग्रेसचे नेते गांधीजी होते तरी महाराष्ट्रातल्या काँग्रेसवरती वर्चस्व कोणाचं होतं, किसरीवाड्याचं होतं. अहो 30 सालापर्यंत काँग्रेसचं दप्तर पुण्यामध्ये किसरीवाड्यामध्ये होतं, म्हणजे दप्तर काँग्रेसचं, आणि यांच्या सगळ्या कारवाया कारण काँग्रेसच्या विरोधामध्ये असं चालू असायचं. तर मग हे सगळे आल्यानंतर यांनी सगळ्या निवडणुका लढवल्या, फटाफट अध्यक्ष झाले, सेक्रेटरी झाले, आणि ते जे वर्चस्व होतं काँग्रेसवरचं टिळकांच्या अनुयायांचं ते मोडून काढलं आणि महाराष्ट्र काँग्रेस ही बहुजन समाजाची झाली. अर्थात परत पुढे त्यांना त्याचा संशय यायला लागला की खरंच आहे की नाही बहुजन समाजाची. मग त्यातनं ते परत बाहेर पडले, शेतकरी कामकरी पक्ष काढला वगैरे वगैरे, तो पुढचा मुद्दा आला. त्याच्यात आपल्याला जायची काही गरज नाही. पण अशा प्रकारे सांगायचा मुद्दा असा की लोकमान्य ते महात्मा यांच्या हा जो प्रवास आहे, संक्रमण आहे, त्या संक्रमणामध्ये महाराष्ट्राला नीट भूमिका घेता नाही आली, माझा मुद्दा असा आहे. आणि इरवी एकमेकांचे प्रचंड विरोध असणारे लोक एकत्र आले गांधींच्या संदर्भात. कोणी कोणी गांधींना विरोध केला महाराष्ट्रात, मी आत्ता फक्त टिळकांच्या अनुयायांचं सांगितलं, पण मी आणखीन सांगतो. हे बघा, टिळकांच्या अनुयायामधला एक महत्त्वाचा गट गांधीजींच्या विरोधामध्ये होता, हे मी कालपासून आत्ता सांगतोय. ब्राह्मणे तर सुरुवातीच्या काळामध्ये गांधींच्या विरोधामध्ये होते, काही काय कारण असणार, पण विरोधामध्ये होते, एकदम बाजूला नव्हते. हे झालं. पुढे काय झालं बघा, आणखीन कसे कसे प्रभाव वाहत गेले. हिंदुत्ववादी मंडळी गांधींच्या विरोधामध्ये, 25 साली संघाची स्थापना झाली गांधींच्या विरोधामध्ये, झालं. नंतर पुढे कम्युनिस्ट आले गांधींच्या विरोधामध्ये, हे सुरुवात रॉयने केली गांधींच्या विरोधामध्ये आहेत कम्युनिस्ट सगळे. नंतर पुढे आणखीन चौड्यांनी भागेना, पुढे दलितांनी स्वतंत्र सभा मांडला आंबेडकरच्या नेतृत्वाखाली गांधींच्या विरोधामध्ये. काही लोक असे होते की जे कुठल्या राजकीय पक्षाचे होते असं म्हणता येत नाही, म्हणजे मावाळ लोक उदाहरणार्थ राजकीय पक्षाचेच गांधींच्या विरोधामध्ये. पण काही असे लोक होते पत्रकार, आपल्या त्या तटणीसांच्यासारखे रामभाऊ तटणीस गांधींच्या विरोधामध्ये. हे महाराष्ट्रातले सगळे महत्त्वाचे जे लोक आहेत, सामान्य माणूस गांधींच्या बरोबर, हे लक्षात घ्या, पण हे जे मोठे लोक आहेत ते गांधींच्या विरोधामध्ये. एक म्हणजे गांधीविरुद्ध उर्वरित महाराष्ट्र, अशा प्रकारची ती लढत होती. आणि या सगळ्यांची भयंकर मतं वेगवेगळी बरं का, पण एका बाबतीत एक मत, ते कोणतं, म्हणजे गांधींना विरोध हे असं म्हणत नाही मी, ते फार ढोबळमानाने होईल. सगळ्यांचं एकमत असं होतं या बाबतीमध्ये की गांधीजी हे बुद्धिवादी नाहीत, बुद्धीच्या विरोधामध्ये आहेत. म्हणजे त्यांचा आतला आवाज,
त्यांचं अंत इंट्युशन हे जे त्यांचं असायचं की नाही, त्यामुळं त्यांना म्हणजे लॉजिकच नाही. तर राजकारण म्हणजे लॉजिक नाही चालतं, आणि गांधींच्याकडे लॉजिक नाही, गांधींच्याकडे मॅजिक आहे असं म्हणायचे. हां, तर ते अगदी इतक्यापर्यंत गेले की गांधी हे राजकीय क्षेत्रातले बुवाबाजी करणारे आहेत वगैरे वगैरे वगैरे. ते खूप त्या लोकांचं सगळं चालायचं. म्हणजे नाटकं गांधींच्या बाजूला होती, आणि नाटकाचा सामान्य माणूस आश्रय द्यायचा असतो, कारण गांधीजींना सामान्य माणसाला गांधीजी पटल्यामुळं त्यांनी नाटकाला उतरून धरलं. मग गांधीजींना विरोध करणारा कसा, नाटकातून करता येत नाही, कारण नाटक ते करणार कोण आणि पाहणार कोण, म्हणून त्यांनी कादंबऱ्यांचा आश्रय धरला. महाराष्ट्रात गांधींच्या विरोधात कादंबऱ्या भरपूर आहेत, एक लक्षात घ्या. म्हणजे श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या कादंबऱ्या गांधींच्या विरोधामध्ये कादंबऱ्या, माडखोलकरांच्या सगळ्या कादंबऱ्या ऑलमोस्ट आपत सोडल्या एखादं गांधीजींच्या विरोधामध्ये. अहो एक कादंबरी तुम्हाला तुमची सांगतो, नाथ निफाडकर म्हणून कादंबरी कार होते, फारसे लोकांना अलीकडच्या माहीत नाहीत. त्यांच्या एका कादंबरीचं नाव सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की इशू किती गंभीर होता. महात्मा गांधी साधू की सैतान, त्याच्या सगळं आलं ना, म्हणजे तुम्ही रेंज बघा, साधू सैतान. तर कादंबऱ्या लिहिल्या लोकांनी गांधींच्या विरोधामध्ये, नाटकं फक्त लिहिली नंतर सावरकरांनी, दोन नाटकं संन्यस्त खळग आणि उषा संगीत उषा. तर ते संन्यस्त खळग अगोदर लिहिलं बरं का, तर ते चालेच ना, ते चालेच ना म्हटल्यानंतर काय करायचं. तर गद्रे जे होते, अनंत हरी गद्रे, सावरकरांचे खास समर्थक तेव्हाचे, मऊज चालवायचे, निर्भीड चालवायचे, तर त्यांनी त्यांच्या बाजूची परीक्षणं दिली की नाटक किती चांगलं आहे, तरी लोक जाईनात नाटक पाहायला. मग त्यांनी काय केलं, एक सारोळकर म्हणून नाटककार होते, समीक्षक होते, त्यांना पैसे दिले, म्हणजे तो नाटकाची विरुद्ध लिही, एवढं लिहिताल तेवढं विरुद्ध लिही. मग त्या सावरकरांनी विरुद्ध लिहिलं, तू लोक विरुद्ध होतो, अरे सावरकरांनी असं लिहिलं काय, मग बघितलं पाहिजे म्हणले, मग पाहायला गेले. हे अशा प्रकारचं हे साहित्यातलं नाटकाचं राजकारण तेही तेव्हा चालू होतं, पण जनरली बायन लार्ज रंगभूमी त्यांच्या बाजूची आणि कादंबरीकार त्यांच्या विरोधामध्ये अशी सुरुवातीची तरी आपल्याला चित्र दिसतात. ते सगळे लोक यांचं म्हणणं काय, गांधीजी याच्या विरुद्ध आहेत, बुद्धीच्या विरुद्ध आहेत. पण मग बुद्धीच्या बाजूचं नेमकं काय, आता बघा कम्युनिस्टांची बुद्धिवादाची कल्पना वेगळी, आंबेडकरवाद्यांची बुद्धिवादाची कल्पना वेगळी, माओवाद्यांची बुद्धिवादाची कल्पना वेगळी, संघवाले आणि हिंदुत्ववादी त्यांची बुद्धिवादाची कल्पना वेगळी, सावरकरांच्या बुद्धिवादाची कल्पना वेगळी. पण म्हणजे बुद्धिवाद म्हणजे नेमकं काय हे यातलं कोणालाही डिफाईन करून सांगता आलं नाही. फक्त म्हणायचे काय की बाबा गांधीजी बुद्धीच्या विरुद्ध, गांधीजी म्हणले आहे ते आहे. मग त्यांना विचारलं की तुम्ही काल असं म्हटलं तर आज असं म्हणताय, याच्यात कॉन्ट्रडिक्शन नाही का, ते म्हणले अजिबात नाही, कालचं म्हणलं ते काल गेलं, आज मी म्हणतोय ते प्रमाण म्हणा, उद्या कदाचित मी वेगळंही म्हणेल. काल प्रवाही असतो, राजकारण प्रवाही असतो, आजचं काय कालचं आज घेऊन बसून चालत नाही. तर अशा प्रकारे तो महाराष्ट्रामध्ये खूप बुद्धिविरुद्ध इंट्युशन अशा प्रकारचा खूप मोठा वाद, त्याच्यावरती नाटकंसुद्धा झाली. तर अशा पद्धतीने हा वाद महाराष्ट्रातल्या सगळ्या क्षेत्रांमध्ये खेळला गेला, आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की बहुजन समाजाने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर गांधी हे महाराष्ट्रामध्ये एस्टॅब्लिश झाले. पण शेवटपर्यंत यांनी प्रयत्न करून पाहिला ना गांधी विरोधकांनी, किंवा त्यांना कसं डिस्टॅब्लिश करता येईल म्हणून अनेक प्रयोग झाले, की स्वराज्य पक्षापासून तर शेवटी थेट हिंदू महासभेपर्यंत, आणि लोकशाही मार्गाने गांधीजी जात नाही असं कळल्यानंतर शेवटी त्यांनी गांधीजींची गोळी घालून आत्महत्या करून टाकली. प्रश्न म्हटला तिथं काही पक्ष लागत नाही, तत्वज्ञान लागत नाही, आचारधर्म लागत नाही, विचारधर्म लागत नाही, बुद्धिवाद, पण ते सुद्धा आम्ही बुद्धीने केलं असं ते म्हणाले. नथुराम गोडसेंनी जेव्हा पत्र लिहिलं माडखोलकरांना गांधी हत्येनंतर, त्यात असं म्हटले की आता बुद्धिवादाची पाड झालेली आहे. काय बुद्धिवादाची सुपी व्याख्या झाली की एका माणसाला मारलं की बुद्धिवादाची पाड झाली, अजून तरी मला काही त्याची किरणं महाराष्ट्रात कुठे दिसलेली नाहीत असं मला या ठिकाणी सांगूशी वाटतं. पण ते असो, तर अशा प्रकारे लोकमान्य ते महात्मा हा महाराष्ट्रातल्या इतिहासामधला अतिशय महत्त्वाचा संघर्ष आहे. म्हणून महाराष्ट्र समजावून घ्यायचा असेल तर तो संघर्ष समजावून घेतला पाहिजे. मी माझ्या परीने हा प्रयत्न केला, दोन खंडांमध्ये ते मी लिहिलं, ते आपल्या पुढे आहे, आपण अवश्य वाचावं, विचार करावा, त्याच्यावरती टीकाही करावी, काही प्रॉब्लेम नाही, मला विचारावं जर काही असेल तर. आणि मला माझ्या अशा प्रकारच्या काही लिखाणात याच्यात अशाच प्रकारे प्रोत्साहन द्यावं जसं आज आपण ऐकलं काल आज आणि प्रोत्साहन दिलं त्याचप्रमाणे. तर या गुरुजींच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण सगळे एकत्र जमलो, माझं व्याख्यान घडवलं, त्याबद्दल मी रूपवेदचे मनापासून आभार मानतो. आपण सर्व या ठिकाणी आलात आणि शांतपणे ऐकून घेतलं माझं भाषण, त्याबद्दल आपले आभार मानतो आणि गुरुजींच्या स्मृतीला वंदन करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.